नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीचं विज्ञानाचं जे स्टेट बोर्ड आहे ते अभ्यासणार आहोत। बघा, स्टेट बोर्ड आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा सुद्धा जवळ आहे, कंबाईनची पूर्वपरीक्षा सुद्धा जवळ आहे। स्टेट बोर्डमधून तुम्हाला ॲज इट इज प्रश्न विचारले जातात, जसेच्या तसे स्टेटमेंट जे आहेत, वाक्य जे आहेत स्टेट बोर्डमधले, ते उचलून तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर खूप महत्त्वाचं आहे, यासाठी आपण हे स्टेट बोर्ड बघतोय आणि खूप कमी वेळात तुमचं स्टेट बोर्ड होणार आहे। आणि फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठीच हे नाही, तर जे लोक शालेय परीक्षा ज्या होतात तुमच्या, म्हणजे 6वीपासून 10वीपर्यंत जे विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा हे पुस्तक वाचण्याचा किंवा लेक्चरचा वैताग येत असेल, काही कळत नसेल, तर त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओ मार्फत खूप सारा फायदा होणार आहे। तर ते सुद्धा आपले व्हिडिओ नक्कीच बघू शकतात आणि तुम्ही सुद्धा अशा तुमच्या भावंडांना या व्हिडिओ नक्की पोहोचवा। तर हे जे पुस्तक आहे, याविषयी मी संपूर्ण हे पुस्तक तुम्हाला इथे शिकवणार तर आहेच, आणि या विषयाच्या किंवा या लेक्चरच्या तुम्हाला नोट्स जर हव्या असतील, PDF नोट्स, तर त्यासुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील। या नोट्स तुम्हाला अभ्यासमित्राचे जे ॲप आहे त्यावरती PDF नोट्स मिळणार आहेत। तर बघा, अभ्यासमित्राचं जे ॲप आहे ते जर तुम्ही डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला नक्कीच मिळतील नोट, आणि जर तुम्ही ते ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर लगेच डाउनलोड करा। ह्या ॲपचं नाव अभ्यास मित्रच आहे। प्ले स्टोअरवर तुम्हाला आपलं जे यूट्यूबचं लोगो आहे सेम लोगो प्ले स्टोअरवर सुद्धा असेल, तर आपलं ॲप डाउनलोड करा सुरुवातीला आणि तुम्ही तिथे नोट्स बघू शकता। त्याचबरोबर आपल्या ॲपमध्ये काही बॅचेससुद्धा आहेत, जर सिरियसली तुम्ही राज्यसेवा, कंबाईन यांसारख्या परीक्षासाठी प्रिपेरेशन करताय तर नक्कीच आपल्या ज्या बॅचेस आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता एकदा, त्यामध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला खरंच खूप फायदा होईल। जसं की कंबाईनसाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच ठेवलेली आहे, ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे या बॅचची फी फक्त 1500 रुपये ठेवलेली आहे। यामध्ये तुम्हाला 3 महिन्यांसाठी बॅचचा फायदा होणार आहे, तुम्ही सर्व लेक्चर्स बघू शकता। आणि ही बॅच स्पेशली पूर्वपरीक्षेसाठी आपण ठेवलेली आहे, पूर्वपरीक्षेविषयी सर्व काही कंबाईनचं तुम्हाला या बॅचमध्ये शिकवलं जाईल। त्याचबरोबर कंबाईनची फाउंडेशन बॅच जी आहे, या फाउंडेशन बॅचचं जर तुम्ही पाहिलं, फाउंडेशन बॅच ही आपली 1 वर्षासाठी असणार आहे, याची फी आपण 4000 रुपये ठेवलेली आहे फक्त, आणि ही तुम्हाला पूर्व तसंच मुख्य परीक्षासुद्धा यातून तुमची कव्हर होऊ शकते। आपण दोन्हींचं यामध्ये सिलेबस कम्प्लीट करणार आहोत। त्याचबरोबर राज्यसेवेची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच आहे, तर ही बॅच पण तुम्हाला 1500 रुपयामध्ये मिळणार आहे फक्त। ही बॅच जी आहे यामध्ये पूर्व परीक्षा राज्यसेवेची कव्हर केली जाईल, ज्यामध्ये 2 महिन्याचं तुम्हाला या बॅचचा फायदा घेता येईल। आणि राज्यसेवा फाउंडेशन बॅच जी आहे, या फाउंडेशन बॅचविषयी जर पाहिलं तर ही बॅच सुद्धा 1 वर्षासाठी आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा राज्यसेवेचं दोन्ही सुद्धा असणार आहे। तर ही बॅच फक्त आणि फक्त 5000 रुपयामध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी मिळणार आहे। बघा, एवढ्या कमी पैशामध्ये आपण खूपच जास्त दिवसांसाठी सर्व खूप गोष्टी तुम्हाला यामध्ये देतोय। जसं की वैशिष्ट्य आहेत या बॅचची, काही तुम्हाला काय मिळणार आहे या बॅचमध्ये किंवा काय काय असेल लेक्चर्स व्यतिरिक्त सुद्धा, तर पहिली गोष्ट तर सर्व रेकॉर्ड केलेले लेक्चर्स असतील आपले, सर्व सिलॅबस म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक टॉपिक तुम्हाला इन डेप्थ शिकवलेला असेल, सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या जातील, सर्व रेकॉर्डेड लेक्चर्स असतील। त्याचबरोबर तुमचे जे काही लेक्चर्स असतील तर प्रत्येक टॉपिक वाईज प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील, हस्तलिखित नोट्स असतील। आणि हे जे काही लेक्चर्स आहेत, हे ज्या काही नोट्स आहेत, तर वेगवेगळ्या संदर्भाचा वापर करून आपण हे लेक्चर्स बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एका विषयासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचायची गरज नाही आहे। आम्हीच तुमच्यासाठी सर्व पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करून हे कंबाईन करून एका लेक्चरमध्ये तुम्हाला देत आहोत, तर ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तुमचे सर्व काही प्रश्न याने कव्हर होऊ शकतात। जसं की आधी जी आपली कंबाईनची परीक्षा झाली होती यावर्षी, तर या कंबाईनच्या परीक्षेमध्ये आपल्या बॅचमधून जवळपास 65 पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले होते। तर बघा, तुम्ही खूप फायद्याचं ठरलं होतं ते मुलांसाठी, आणि भरपूर लोकांचं सिलेक्शन सुद्धा आता मेन्ससाठी झालेलं आहे, तर नक्कीच या बॅचेसचा सुद्धा आपल्याला आणखी चांगला रिझल्ट येऊ शकतो। तर आपण बघूया, ते तर रिझल्ट वेळीच कळेल, पण नक्कीच त्या बॅचचा तुम्हाला फायदा होईल। त्याचबरोबर तुम्ही जसं इतर ॲपमध्ये किंवा कुठे तुम्हाला लेक्चरची लिमिटेशन्स असतात की एक लेक्चर तुम्ही एकदा बघू शकता, पण आपल्याकडे असं नाही आहे, एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता, काहीही लिमिटेशन्स नाही आहेत। कितीही वेळा, वर्षभर बॅच असेल तर वर्षभर लेक्चर बघू शकता, 2 महिन्याची बॅच आहे तर 2 महिने कितीही वेळा लेक्चर बघू शकता।
त्याचबरोबर हे लेक्चर तुम्हाला ऑनलाईनच बघण्याची गरज नाही आहे, तुम्ही ॲपमध्ये लेक्चर्स डाउनलोड करून ऑफलाईनसुद्धा ॲपमध्ये तुम्ही लेक्चर बघू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आतासुद्धा राज्यसेवेसाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केलेल्या आहेत, म्हणजे की तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल, तुमचं लेक्चर घेणार, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा देणार, आणि तुमचं जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे याचंसुद्धा तुम्हाला ॲनालिसिस करून दिलं जाईल. म्हणजेच तुमचं सर्व काही परफेक्ट जे स्टडी प्लॅन असेल तो यामध्ये कवर होणार आहे. या बॅचेसचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि आणखी एक गोष्ट की यांची फी खूप कमी आहे, तर गरीबातल्या गरीब मुलापर्यंत ज्ञानाची गंगा पोचण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे. नक्कीच तुमचा चांगला रिस्पॉन्स असला आणि आमचे चांगले प्रयत्न असले तर तुमचं यश कुठेही जाणार नाही. डेफिनेटली तुम्हाला यामध्ये सक्सेस मिळेल, ह्या बॅचेसचा खूप फायदा होईल. तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन बघू शकता, सर्व काही व्हिडिओ आहेत प्रत्येक टॉपिकच्या, ते तुम्हाला दिसेल. तर एकदा नक्की बॅचला व्हिजिट तरी करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल त्याबद्दल. तर आता आपण बघूया की आपण जे 6वीचं विज्ञान पाहणार आहोत, तर या विज्ञानामध्ये आपल्याला या पुस्तकामध्ये 6वीच्या काय अभ्यासायचं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की विज्ञान विषयामध्ये 3 हे सब्जेक्ट येतात की बायोलॉजी असतं, जीवशास्त्र असतं, त्यानंतर केमिस्ट्री असतं, रसायनशास्त्र आणि फिजिक्स असतं, भौतिक शास्त्र. मग आपल्याला 3 अभ्यास करायचा आहे पूर्ण पुस्तक. यातले 1-2 चॅप्टर फक्त नसतील घेतले जाणार नाही, कारण ते काही इम्पॉर्टंट नाही आहेत, ठीक आहे. त्यामुळे तर सजीव सृष्टी, त्याचबरोबर सजीवामधली विविधता आणि वर्गीकरण, पोषण आणि आहार आणि आपली अस्थिसंस्था, हे 4 आपल्याला जीवशास्त्राचे पाठ अभ्यासायचे आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन, पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म, पदार्थ आपल्या वापरातील, हे आपल्याला रसायनशास्त्राचे जे काही टॉपिक आहेत ते अभ्यासायचे आहेत. आणि गती व गतीचे प्रकार, बल आणि बलाचे प्रकार, कार्य आणि ऊर्जा, ध्वनी, प्रकाश व छाया निर्मिती, त्याचबरोबर चुंबकाची गंमत, हे आपल्याला भौतिक शास्त्राचे पाठ अभ्यासायचे आहेत. तर हे संपूर्ण पाठ आता आपण बघणार आहोत. आणि एक शेवटची गोष्ट, एक शेवटची सूचना, जर तुम्हाला या लेक्चरमध्ये काहीही डाऊट असेल किंवा तुम्हाला जेव्हा ॲप डाउनलोड केल्यानंतर बॅच जॉईन करताना काहीही अडचण आली, तर तुम्ही इथे दिलेला जो मोबाईल नंबर आहे 97-62-28-98-95 या मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आम्ही तुमचे डाऊट्स नक्कीच सॉल्व्ह करू. आणि जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲपमध्ये जाऊन बॅचेस जॉईनसुद्धा करू शकता. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आता आपल्या या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला. तर मित्रांनो, आता आपण पहिलं प्रकरण सुरुवातीला बघूया. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. बघा, प्रकरणाच्या नावावरूनच आपल्याला कळतं की हवा, पाणी आणि जमीन हे काय आहेत. तर हे नैसर्गिक संसाधने आहेत. कोणासाठी? तर सर्व सजीवांसाठी ही नैसर्गिक संसाधने आहेत. मग आता तुम्ही जर पाहिलं, आपली जी काही पृथ्वी आहे, बरोबर, तर या पृथ्वीवरती भरपूर जे काही घटक आहेत, ते प्रत्येक घटक मग एकतर हवेशी निगडीत असतं, पाण्याशी निगडीत असतं, किंवा मग जमिनीशी निगडीत असतं, यांच्यामध्येच सर्व गोष्टी असतात. पण आता हे हवा, पाणी, जमीन या गोष्टी येतात कुठे? वातावरणात असतात, बरोबर. वातावरण म्हणण्यापेक्षा यामध्ये मग आणखी जर आपण डिटेल शिरलो तर कुठे येणार? तर पृथ्वीची जी काही आवरणे आहेत, तर या 3 गोष्टींनी बनलेली आहेत. जसं की शिलावरण, जलावरण आणि वातावरण. शिलावरण काय आहे? जमीन आहे. जलावरण काय आहे? पाणी आहे. आणि वातावरण काय आहे? हवा आहे, बरोबर. तर मग ह्या आपल्याला गोष्टी जर विचार केला तुम्ही, जलावरण, शिलावरण, वातावरण, तर पृथ्वीवरती जास्तीत जास्त भाग जो आहे तो कशाने व्यापलेला आहे? तर जलावरणाने व्यापलेला आहे, ठीक आहे. जलावरण जास्त आहे, पाण्याचा भाग जास्त आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल, जमीन फक्त 29% जमीन काय आहे? पृथ्वीवरती आहे. आणि फक्त 71% जर तुम्ही पाहिलं, म्हणजे जे काही त्याचं बायफर्गेशन केलेलं आहे, तर 21% जमीन आणि 71% एवढं जास्त प्रमाणात काय आहे? पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे. आणि यातलं जर मग पुढे आपण आणखी बघूया डिटेलमध्ये, पिण्यासाठी पाणी किती उपलब्ध आहे काय ते पुढे येईलच. त्याआधी जर तुम्ही पाहिलं तर जे काही शिलावरण आहे, जलावरण आहे आणि वातावरण आहे, म्हणजे हवा, जमीन आणि पाणी, ठीक आहे, तर यांचा जो काही सजीवांनी व्यापलेला भाग आहे, म्हणजे सर्व सजीव एकतर हवेत राहतात, काही सजीव जमिनीवर राहतात, काही सजीव पाण्यामध्ये राहतात, तर मग या सर्वांचा, या तिघांचा सजीवांनी व्यापलेला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? जीवावरण असं म्हणतो. काय म्हणतो? जीवावरण असं म्हणतो. मग आता जी हवा आहे, तर
पृथ्वी भोवताली जे काही वायूंचं मिश्रण असतं त्याला आपण काय म्हणतो, हवा म्हणतो. पृथ्वीच्या सभोवताली जे काही वायू आहेत वेगवेगळे, त्या सर्व वायूंच्या मिश्रणाला आपण काय म्हणतो, हवा म्हणतो. मग जर तुम्ही पाहिलं तर जसं की आपली पृथ्वी आहे, मग पृथ्वीच्या वर तुमचं सर्व असे स्फियर येतात, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर, बरोबर. तर जे तपांबर आहे त्या तपांबरात जवळपास 80% वायूंचं मिश्रण तपांबरामध्ये आढळतं आणि 19% वायूंचं मिश्रण जे आहे ते स्थितांबरामध्ये आढळतं आणि मग उरलेलं 1% जे आहे ते वर. म्हणजे तुम्हाला यावरूनच कळेल की आपण वातावरणामध्ये जसं जसं वर जात जातो किंवा जमिनीपासून भूपृष्ठापासून जसं जसं आपण वर जातो तसं तसं किंवा पृथ्वीच्या बाहेर म्हणा किंवा आकाशाकडे जसं जसं जाणार तसं तसं काय होत जाणार, हवा जी आहे ती कमी होत जाणार, हवेचं प्रमाण कमी होत जाणार. मग आता वातावरणाचा हवा एक काय आहे, प्रमुख घटक आहे. काय आहे, प्रमुख घटक आहे. मग आता जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये काय असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की वायूंचं मिश्रण असतं, पण फक्त वायूच असतात का हवेमध्ये, तर नाही, फक्त वायू नसतात हवेमध्ये, वायू व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतात, जसं की धुळीकण असतात किंवा मग पाण्याची वाफ असते, बाष्प असतं हवेमध्ये. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर धुळीकण आणि पाण्याची वाफ या दोन गोष्टी तुम्हाला आणि मग जे वायू आहेत ते तुम्हाला हवेमध्ये दिसतील, ठीक आहे. मग आता हे जे वायू आहेत हवेमध्ये कोणते कोणते वायू असतात आणि त्याचं प्रमाण किती असतं हे आपल्याला बघायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की भूपृष्ठाजवळ जे प्रमाण आहे वायूंचं ते कसं असतं, जास्त असतं. जसं जसं आपण उंचावर जाणार, जसं जसं वर जाणार, तसं तसं हवेतील वायूंचं प्रमाण काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. मग आता हवेमध्ये कोणते वायू असतात, तर नायट्रोजन असतो, ऑक्सिजन असतं, कार्बन डायऑक्साईड असतं, त्याचबरोबर अर्गॉन असतात आणि इतर वायू असतात, घटक इतर सुद्धा असतात. तर आपण एक एक बघूया. नायट्रोजन, नायट्रोजन जर पाहिलं तर हवेमध्ये सर्वाधिक प्रमाण हे नायट्रोजनचं असतं. 78% एवढं नायट्रोजन हवेमध्ये असतं. मग तुम्हाला माहिती असेल तर सजीवांना जे काही जीवनावश्यक जी प्रथिनं असतात ती प्रथिनं किंवा मग जे अमोनिया आहे यांच्या निर्मितीसाठी, ठीक आहे, जी प्रथिनं आहेत आपण जे अमिनो आम्ल वगैरे म्हणतो, मग ह्या सर्व नायट्रोजनचा यामध्ये काय होतो, वापर होतो. पुढे पुढे जसं आपण स्टेटबोर्ड पाहू त्यामध्ये आणखी डीप येत जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रथिनांसाठी त्याचबरोबर अमोनियाच्या निर्मितीसाठी आपल्याला नायट्रोजन कसा आहे, गरजेचा आहे. त्याचबरोबर जे काही नायट्रिफिकेशन होतं, नायट्रोजन भरपूर ठिकाणी काय होतं, यूज होत असतो. त्याचबरोबर ऑक्सिजन जे आहे त्याचं जर तुम्ही पाहिलं तर हवेमध्ये 21% एवढं काय आहे, म्हणजे नायट्रोजन नंतर सर्वात जास्त कोण असेल, तर नायट्रोजन नंतर ऑक्सिजनचं प्रमाण अधिक आहे, ते म्हणजे 21% आहे. नायट्रोजनच्या तुलनेत कमी आहे पण तरीसुद्धा इतर वायूंच्या तुलनेत जास्त आहे. 21% ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन सर्व सजीवांसाठी महत्त्वाचा आहे. श्वसनासाठी, आपण ऑक्सिजनशिवाय राहू नाही शकत, श्वसनासाठी गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन कसा आहे, उपयोगी आहे. ऑक्सिजन पाहिलं, त्यानंतर येतं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 0.03%. किती आहे, 0.03%. कार्बन डायऑक्साईड जर तुम्ही पाहिलं तर वनस्पतींचं जे प्रकाश संश्लेषण होतं किंवा वनस्पतींचं जे अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड महत्त्वाची भूमिका बजावतं. किंवा मग त्यांचे कच्चा माल म्हणून वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडला एक कच्चा माल म्हणून वापरतात. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर जे अग्निशामक दल असतं, तर अग्निशामक दलांकडे जे नळकांडे असतात त्यांच्या, त्या नळकांड्यांमध्ये काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, आग विझवण्यासाठी त्याची हेल्प होते. त्यानंतर अर्गॉन आहे. अर्गॉनचं प्रमाण जर पाहिलं तर 0.9% इतकं काय आहे, अर्गॉन वातावरणामध्ये तुम्ही हवेमध्ये जे वायूंचं मिश्रण आहे त्यामध्ये अर्गॉनचं प्रमाण 0.9% इतकं आहे. अर्गॉनचा वापर आपण विजेच्या बल्बमध्ये करतो. त्याचबरोबर इतर वायू असतात जसं की हेलियम, नियॉन, क्रिप्टॉन, झेनॉन ह्यासारखे वायू त्यामध्ये असतात आणि इतर घटकसुद्धा असतात. मग इतर घटक मी तुम्हाला म्हटलं की मगाशी जसं सांगितलं धुळीकण, पाण्याची वाफ, बाष्प हे सुद्धा त्यामध्ये असतं, ठीक आहे. मग ह्याचं प्रमाण जे आहे इतर वायू आणि घटक मग उरलेल्यांचं प्रमाण आहे 0.07%, ठीक आहे, 0.07%, ठीक आहे. मग हे झालं याचं प्रमाण. आता जर तुम्ही पाहिलं तर जे काही धुकं आहे, धुकं पडतं, बरोबर, हिवाळ्यामध्ये धुकं पडतं, पांढरं पांढरं सगळं होऊन जातं, आपल्याला काही दिसत नाही समोरचं. त्याचबरोबर ढग निर्मिती किंवा ढग जे आहेत, त्याचबरोबर पाऊस पडतो, हिम पडतो, हिमवृष्टी होते, बर्फ, बरोबर. तर याची जी काही निर्मिती आहे ही निर्मिती कशामुळे होत असते, तर याची निर्मिती वातावरणामुळे होत असते. तसंच जर तुम्ही पाहिलं तर वायू प्रदूषण जे आहे ते वायू प्रदूषण एक आता सध्या कसं बनलेलं आहे, एक समस्या बनलेली आहे. जसं की आपल्याकडे खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत, उद्योगधंदे आहेत,
मग या उद्योगधंद्यामधून काहीतरी केमिकल्स बाहेर पडतात, मग ते हवेत मिसळतात किंवा धूर जे बाहेर पडतं चिमण्या लावलेल्या असतात, पण मग ते काय करतात, ते चिमण्या उंच असतात जरी सुद्धा ते किती का उंच असल्या तरी ते हवेमध्ये पसरतच ना, मग ते हवेमध्ये पसरलं तर काय होतं, एवढ्या पण त्या हायटेड नसतात, त्यामुळे आपल्याला तेच हवा आपण श्वसन करतो त्याचं, ठीक आहे, आपल्याला आजार पण होतात किंवा मग जे काही त्यामध्ये वायूचं प्रदूषण होऊन जातं, सर्व वायू काय होते दूषित होते, सर्व हवा दूषित होऊन जाते आणि जास्तीत जास्त करून इंधनाचं जे ज्वलन होतं त्यामुळे काय होतं, वायू प्रदूषण जास्त प्रकारे होतं, म्हणजे आपण जे पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरतो यामुळे जास्ती प्रमाणात काय होते, वायू प्रदूषण होते. मग आता तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये मग नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे इंधनाचं जे ज्वलन होतं त्यातून काय काय बाहेर पडतं, तर इंधनाच्या ज्वलनामधून नायट्रोजन डायऑक्साईड, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी हे घटक काय पडतात, बाहेर पडतात आणि हे वायूसाठी हानिकारक आहेत किंवा हे गोष्टी काय करतात, वायूचं प्रदूषण करतात. तर आपण जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्या पृथ्वीच्या वर जेव्हा वातावरण सुरू होतं तर वातावरणातला पहिलाच भाग आहे तपांबर आणि तपांबराच्या वर काय आहे, स्थितांबर आहे. तर स्थितांबरामध्ये म्हणजे तपांबराच्या वर स्थितांबरामध्ये एक थर आहे जो ओझोनचा थर आहे, कुठे आहे, तर स्थितांबराच्या खालच्या भागामध्ये, म्हणजे तपांबर संपलं की आधी आपल्याला काय लागतो, ओझोनचा थर लागतो, बरोबर. तर स्थितांबराच्या खालच्या भागामध्ये काय आहे, ओझोनचा थर आहे. ओझोनला आपण O3 दर्शवतो. आता ओझोन खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, सजीवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही जर पाहिलं जसं की सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणे असतात ती किरणे काय करतात, तर ओझोनचा थर जो आहे त्यामुळे ती किरणे आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि जे काही मग ती किरणे आहेत ती खूप हानिकारक आहे, म्हणजे ती आपली इतकी स्ट्रॉंग असतात की आपलं लगेच त्याच्याने काय होईल, मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे ती आपल्यासाठी हानिकारक आहेत. मग ती किरणे वातावरणात येऊ देत नाही ओझोनचा थर, त्यासाठी ओझोन आपल्यासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करतो पृथ्वीसाठी. आता जी काही वातानुकूलित यंत्रे आहेत, तर जे AC आहेत किंवा जे काही रेफ्रिजरेटर्स आहेत यांच्यामधले क्लोरोफ्लोरोकार्बन्स जे आहेत, CFC जे आहेत, ते हानिकारक आहेत वातावरणासाठी किंवा हवेसाठी. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं CCL4 जे आहे, जे कार्बन टेट्राक्लोराईड आहे, ते सुद्धा कसं आहे, हानिकारक आहे. कशासाठी, तर ओझोनचा यामुळे काय होऊ शकतो, नाश होऊ शकतो, किंवा तापमान जे आहे ते सुद्धा वाढत आहे यामुळे, म्हणजे याचं प्रमाण जे आहे, कारण वातानुकूलित यंत्र जास्त प्रमाणात वापरली जाते आणि त्यामुळे हे जे CFC आहे किंवा मग रेफ्रिजरेटर्स त्यामधलं CFC किंवा मग यामधलं जे कार्बन टेट्राक्लोराईड आहे CCL4 जे आहे, हे वातावरणात जास्त प्रमाणात मिक्स व्हायला लागले आणि त्यामुळे मग तापमान तर वाढतच आहे आणि ओझोनचा थर जो आहे तो सुद्धा आता काय, ओझोनची झीज होत चालली असं म्हणते, ओझोनला छिद्रे सुद्धा पडलेली आहेत. तर ओझोन जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ओझोनचा थर, आणि तो जर नष्ट झाला तर आपल्यासाठी ते खूप हानिकारक होईल. 16 सप्टेंबर हा दिवस लक्षात ठेवा, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओझोन संरक्षण दिन जो आहे तो 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो, 16 सप्टेंबर, ठीक आहे. त्या आपण हवा जे आहे, हवा हा घटक, हवा हे नैसर्गिक संसाधन जे आहे ते आपण व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. यानंतर आपल्याला पाणी बघायचं आहे. पाण्याविषयी काही वेगळं असं सांगायची गरज नाही आहे, सर्वांनाच माहिती आहे की पाणी आपल्यासाठी खूप आवश्यक आहे, एक महत्त्वाचं संसाधन आहे. पाणी आपल्याला प्यावंच लागतं, पिण्यासाठी पाणी म्हणा ते तर झालंच, पण इतर कामांसाठी सुद्धा, इवन स्वयंपाकासाठी, वेगवेगळ्या बांधकामांसाठी, त्याचबरोबर सर्वच ठिकाणी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि सजीवाला किंवा आपण मानवाला पकडूया, मानवाला तर दिवसाला दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची, जे काही शरीरात आपले अवयव आहेत, ज्या अवयव संस्था आहेत किंवा सर्व जे शरीराची कार्य आहेत ती व्यवस्थित सुरळीतपणे पार पडण्यासाठी मानवाला जवळपास दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते, म्हणजे तेवढं पाणी तरी पिलं पाहिजे. मग बघा, एवढं पाणी मानव पितो, ठीक आहे. मग आता पाणी जर तुम्ही पाहिलं तर ते तुम्हाला माहिती आहे की 3 अवस्थामध्ये असतं. कसं, तर एक तर ते द्रव अवस्थेत असतं किंवा स्थायू अवस्थेत, बर्फाच्या याच्यामध्ये असतं, बर्फ म्हणजे स्थायू अवस्था, आणि एक असतं ते म्हणजे तर वायू अवस्था, त्यामध्ये येतं मग बाष्प, बरोबर. तर ह्या 3 अवस्थामध्ये काय असतं, पाणी असू शकतं. आणि जर तुम्ही पाहिलं तर आता पाणी टंचाई ही जी एक गोष्ट आहे, गंभीर समस्या आता बनत चाललेली आहे. बघा, आपल्या पृथ्वीवर आपण पाहिलं की 71% पाणी उपलब्ध आहे, पाणी भरपूर आहे, पण यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे पाणी आहे ते जवळपास 97%, म्हणजे जास्तीत जास्त पाणी, 97% पाणी काय आहे, समुद्राचं पाणी आहे, महासागरीय पाणी आहे. हे पाणी कसं असतं, खारट पाणी असतं. आपण समुद्राचं पाणी काही पिऊ शकत नाही, त्यामध्ये एवढे सारे जंतू म्हणा किंवा प्राणी राहतात, जीव राहतात, सजीव राहतात, हे पाणी आपल्या पिण्यासाठी योग्य नाही आहे, बरोबर.
त्यानंतर 2.7% एवढं जे पाणी आहे ते कसं आहे, बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे किंवा मग भूगर्भामध्ये आहे, जे भूजल म्हणतो त्या स्वरूपामध्ये ते आहे, ते सुद्धा आपण पिऊ शकत नाही. 2.7% पाणी ते सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल नाही. मग आपल्याला पिण्यासाठी पाणी फक्त किती अवेलेबल आहे, 0.3% इतकंच पाणी फक्त पिण्यासाठी उपलब्ध आहे. आणि एवढं सुद्धा इनफ होतं, पण आता जी काही लोकसंख्या वाढत चालली आहे, वाढती लोकसंख्या बघता पाणी टंचाई आता एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे, एक गंभीर समस्या बनली आहे की आपल्याला आता पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहील की नाही इथून पुढे, त्याची सुद्धा एक चिंतेची बाब बनलेली आहे. कारण पाण्याचा आता तुम्ही जास्तीत जास्त वापर म्हणजे करत असाल तर जास्तीत जास्त पाणी तुम्हाला वाचवता कसं येईल ते तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जसं की आता आपल्याला माहिती आहे की वातावरणात सुद्धा आपल्याला काही म्हणता येत नाही, किंवा पाऊस सुद्धा कधी पडतो कधी नाही पडत, तर दुष्काळाची परिस्थिती लवकरच येऊ शकते जर आपण पाण्याचं व्यवस्थितपणे म्हणजे साठा नाही करून ठेवला किंवा पाणी वाया घालवला आपण, तर मग आपल्यासाठी ते खूप नुकसानकारक ठरेल. तर पाणी जर तुम्ही पाहिलं तर ते काय आहे, नैसर्गिक संसाधन आहे. त्याचबरोबर जमीन सुद्धा एक महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन आहे. बहुतेक करून सजीव काय करतात, जमिनीवरच अस्तित्व करतात. मानव सुद्धा जमिनीवर असतो, भरपूर प्राणी सुद्धा जमिनीवर फिरतात. जमिनीतून आपल्याला भरपूर गोष्टी सुद्धा मिळतात, जसं की जमिनीमधून आपल्याला खनिजे आणि खनिज तेल मिळतं, बरोबर. त्याचबरोबर जमिनीवरती काय असते, मृदा असते, ठीक आहे, काय असते, मृदा असते. आता मृदा जी आहे, मृदा पण एक तयार होण्याची प्रक्रिया असते, किंवा मृदा म्हणजे एक असा काही एकच थर नसतो, भरपूर अशा गोष्टी थर असतात. जसं की सगळ्यात खाली एक मोठा पॅरेंट रॉक असतो, मूळ खडक असतो, मग त्याच्यावरती लहान लहान दगड गोटे, त्याच्यावरती आणखी लहान लहान रेती वाळू वगैरे मिश्रित असे कण, आणि मग वर एक मातीचा मृदेचा चांगला जो थर असतो, म्हणजे ज्याला आपण कुथित मृदा म्हणतो, की एक परिपक्व मृदा असते. आणि हा सर्वात वरचा थर असतो जमिनीचा, काय असतो, जमिनीचा सर्वात वरचा थर जो असतो त्याला आपण कुथित मृदा म्हणतो. पण हा थर विशेष करून कुठे आढळतो आपल्याला, तर तो दाट जंगलांमध्ये आढळतो. म्हणजे जे काही पालापाचोळा वगैरे आहे, जे जीवाश्म आहे, यांच्या सडण्याने कुजण्याने काय होतो, तो थर तयार होतो. तर तो आपल्याला जास्त करून जंगलामध्ये झाडं असतात तर पालापाचोळा जास्त प्रमाणात तिथे दिसेल, जीवाश्म वगैरे प्राणी असतात जंगलामध्ये, तर त्यामुळे तिथे आपल्याला हा कुथित मृदेचा थर जास्ती प्रमाणात आढळतो. त्यानंतर अपरिपक्व मृदा जी आहे ती कशी असते, तर त्यामध्ये माती मूळ खडक यांचे तुकडे वगैरे असतात, मग त्यामुळे ती कशी असते, अपरिपक्व मृदा असते. आणि ती खालचा थर असते मृदेचा सर्वात, ठीक आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर मृदा पहिली गोष्ट निर्माण कशी होते, तर जे मूळ खडक आहे त्याच्या अपक्षयातून मृदा निर्माण होत असते. मग यावरती ज सर्वच गोष्टी फिजिकल, त्या वेदरिंग जे आपण म्हणतो, म्हणजे अपक्षयाचे मग वेगवेगळे प्रकार असतात, ठीक आहे, सगळ्याच गोष्टी, जसं की सूर्यप्रकाश त्याच्यावरती इफेक्ट करतो, सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो, किंवा जैविक घटक सुद्धा त्यामध्ये मदत करतात, ठीक आहे. या सर्व गोष्टींनी काय होत असते, मृदा तयार होत असते अपक्षयातून. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर जसं मी तुम्हाला म्हटलं, मृदा तयार व्हायला सुद्धा काय होतं, खूप वेळ लागतो. म्हणजे मृदेचा जर तुम्ही 2.5 सेंटीमीटरचा थर जरी विचार केला, तर एवढासा लहानसा थर, 2.5 सेंटीमीटरचा थर बनायला सुद्धा हजारो वर्ष लागतात. म्हणजे एवढी मृदा निर्मितीची प्रक्रिया कशी असते, मंद गतीने सुरू असते. आता जर तुम्ही पाहिलं तर जी कृथित मृदा होती, ही कृथित मृदा कशी असते, तर ती जमिनीला एक पोषक घटकांचा पुरवठा करत असते, ती जमिनीला पोषक घटक पुरवते. आणि हिचं प्रमाण जर विचारात घेतलं तर या कृथित मृदेचं प्रमाण जवळपास 33% ते 50% असतं संपूर्ण मृदेमध्ये. किती, 33% ते 50% एवढं प्रमाण या कृथित मृदेचं असतं. तर अशा प्रकारे आपण जमिनीविषयी सुद्धा बघितलेलं आहे, तिन्ही जी आपली नैसर्गिक संसाधने आहेत, हवा, पाणी आणि जमीन, याविषयी आपण व्यवस्थितपणे पाहिलंय. एवढं इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि आणखी एक छोटासा फॅक्ट, की जे भारतीय हवामानशास्त्र संस्था आहे, ही संस्थेची स्थापना झाली होती 1875. ही संस्था काय करते, तर हवामानाच्या विषयीचे जे काही अंदाज आहे, जसं की त्याचं निरीक्षण करते हवामानाचं, आणि निरीक्षण करून मग हवामानविषयक जे काही अंदाज आहेत ते वर्तवण्याचं काम करते. जसं की पाऊस कधी पडेल, चक्रीवादळ येऊ शकतं, हे आपल्याला कोण सांगतं आता चक्रीवादळ येणार आहे, तर आपल्याला हे कुठून कळतं, या हवामानशास्त्र संस्थेकडून हे कळतं. मग हवामान बदलाविषयीचे जे काही संशोधन आहे, किंवा पर्जन्याचे अंदाज आहे, जागतिक तापमान वाढीचं निरीक्षण आहे, हे सुद्धा कोण करतं, भारतीय हवामानशास्त्र संस्था करते. तर एवढं तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि खरंच स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, कारण यावर डायरेक्ट तुम्हाला ॲज इट इज स्टेटमेंट देऊन परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. तर नैसर्गिक संसाधने हा पहिला पाठ आपण पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे, तो म्हणजे सजीव सृष्टी. सजीव सृष्टीविषयी आता आपण बघूया. यामध्ये आपल्याला सजीवांची लक्षणे विशेष करून दिलेली आहेत, ती आपल्याला अभ्यासायची आहेत, ठीक आहे.
मग सजीव कोणाला म्हणायचं, तर ते या गोष्टी जर हे जी लक्षणं आहेत ही लक्षणं ज्यामध्ये दिसतील तो काय झाला, सजीव झाला असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मग आता आपण बघूया की पहिलं लक्षण काय आहे, वाढ आहे. काय आहे? वाढ. आपल्याला माहिती आहे की सजीवाची काय होत असते, वाढ होत असते. सजीव वाढत असतो जन्माला आल्यानंतर एक काहीतरी, जसं की आपण घेऊया स्वतः मानव किंवा बाळ, लहान बाळ जन्माला येतो त्यानंतर तो काय होतो, मोठा होत जातो, उंची वजन वाढते त्याच्या बरोबर. पण एक विशिष्ट अशी प्रॉपर वाढ व्हायला त्याला जवळपास 18 ते 21 वर्ष लागतात. हा एक पिरियड असतो वाढीसाठी, ठीक आहे. आणि सजीव जे आहेत किंवा प्राणी जे आहेत, प्राण्यांची किंवा सजीवांची, म्हणजे सजीव म्हणण्यापेक्षा प्राण्यांची आणि मानवांची आपली वाढ होण्यासाठी, किंवा आपण जर पाहिलं 18 ते 21 वर्ष लागतात, पण आपले अवयव एक विशिष्ट एजपर्यंतच वाढतात, त्यानंतर आपण वाढतो का नाही. जसं की उंची आपल्याला माहिती आहे, मुलींची उंची एक 18 वर्षानंतर वाढत नाही किंवा 21 वर्षापर्यंत, मग त्यानंतर उंची वाढत नाही बरोबर. तसं जे काही अवयव आहेत ते अवयवसुद्धा आपल्या शरीरातले एक विशिष्ट एजपर्यंतच वाढतात. म्हणजे जर तुम्ही 60+ झालात, एक 50+ झालात की तुमच्या कोणते अवयव वाढत नाही बरोबर. हा, ते वजन वाढणं वगैरे वेगळी गोष्ट आहे, कारण ते आहे आपल्या खाण्यावर वगैरे फॅट्स, ते वेगळी गोष्ट आहे. पण बाकी कोणते आपली जी वाढ आहे शरीराची, काही अशी वाढ होत नाही एका विशिष्ट एजनंतर. म्हणजे प्राणी जे आहेत ते प्राण्यांची वाढ ही फक्त एका विशिष्ट वयापर्यंतच होत असते. प्राणी कोणतेही घ्या, मानव घ्या किंवा प्राणी जरी घ्या, जंगली प्राणी कोणते, एक विशिष्ट वयापर्यंतच काय होते, वाढ होते आणि ती तशीच वाढ राहते, स्टेबल राहते. पण वनस्पतींविषयी जर तुम्ही पाहिलं तर वनस्पती या जिवंत असेपर्यंत काय होत असते, वनस्पतींची वाढ होत असते. त्या जिवंत असेपर्यंत त्यांचा प्रत्येक अवयव काय होत असतो, वाढत असतो. वनस्पती उंच 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 मजबूत मजबूत होत जाते, ठीक आहे. तर वाढ हे एक सजीवाचं लक्षण आहे. आणि वाढीसाठी काय गरजेचं असतं, आपल्याला अन्न गरजेचं असतं, ठीक आहे. तर वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने त्यांचं अन्न तयार करतात. जसं मी तुम्हाला मग अशी म्हटलं की कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर सूर्यकिरणे यांसारख्या गोष्टी काय करतात, ते कच्चा माल म्हणून वापरतात. मग याच्या वापरातून, जसं की जमिनीतलं पाणी असतं ते पण मुळं शोषून घेतात, मग याच्या वापरातून काय करतात, ते अन्न स्वतःचं तयार करतात. आणि मग प्रकाश संश्लेषण क्रियेने त्यांचं अन्न तयार होतं आणि त्यांच्या वाढीसाठी ते उपयोगी ठरतं, ठीक आहे. त्यानंतर आहे श्वसन. काय आहे श्वसन? श्वसन जे आहे ते सुद्धा सजीवाचं लक्षण आहे. सजीव काय करतो, श्वास घेतो, ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. त्याचबरोबर जर तुम्ही वनस्पतींमध्ये पाहिलं, वनस्पतीमध्ये अवयव असं काही विशिष्ट नसतं. आपल्यामध्ये नाक किंवा श्वसन संस्था आपली, या सर्व गोष्टी आहेत, फुफ्फुसं वगैरे. प्राण्यांमध्ये पण श्वसन संस्था असते, अवयव असतात श्वसनासाठी. वनस्पतींमध्ये काय असतं, वनस्पतींची जी पानं असतात त्या पानांमध्ये लहान लहान छिद्रे असतात, ज्यांना आपण स्टोमॅटा म्हणतो किंवा पर्णरंध्रे म्हणतो. तर या पर्णरंध्रांच्या सहाय्याने वनस्पती काय करतात, श्वसन करत असतात किंवा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर सोडत असतात. त्याचबरोबर उत्सर्जन जे आहे ते सुद्धा सजीवाचं लक्षण आहे. उत्सर्ग करणे म्हणजे काय करणे, तर जे काही आपण अन्न घेतलेलं आहे शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या काही टाकाऊ गोष्टी आहेत, ज्या आपल्या शरीरासाठी उपयोगी नाही आहेत, अशा गोष्टी शरीराबाहेर, असे घटक शरीराबाहेर टाकणं, याला आपण उत्सर्ग म्हणतो. मग आता हे जे उत्सर्जन आहे ते प्राण्यांमध्ये उत्सर्जन संस्था असते. वनस्पती कशा प्रकारे करतात, तर वनस्पती जे काही उत्सर्जन आहे ते बाष्प स्वरूपात करतात. पाण्याचं काय होतं, वनस्पतींमधील बाष्प स्वरूपात ते पर्णरंध्रांच्या सहाय्यानेच काय करतात, उत्सर्जन करतात. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर वनस्पती डिंक, चीक या स्वरूपात सुद्धा काय करतात, उत्सर्जन करतात. त्यानंतर आहे चेतनाक्षमता आणि हालचाल. चेतनाक्षमता आणि हालचाल, बघा पहिली गोष्ट, हालचाल जी आहे ही हालचाल स्वयंप्रेरणेने होत असते. जर तुम्ही पाहिलं की एखाद्या ठिकाणी तुम्ही वनस्पती ठेवली, तुमच्या खिडकीमध्ये एखादं तुम्ही झाड ठेवलं आणि समोर प्रकाश येतोय, सूर्यप्रकाश, तर ते जे वनस्पती आहे, ते जे रोपटं आहे, ते प्रकाशाच्या दिशेने काय होतं, झुकायला लागतं. प्रकाशाच्या दिशेने त्याची हालचाल होते, ज्याला आपण प्रकाशाणूवरती हालचाल सुद्धा म्हणतो. तर हे काय होते, स्वयंप्रेरणेने ती हालचाल होत असते, ठीक आहे. आणि जर तुम्ही चेतनाक्षमता पाहिली, तर चेतनाक्षमता म्हणजे काय असतं, तर एखाद्या चेतनेला दिलेला प्रतिसाद म्हणजे काय असतं, चेतनाक्षमता असतं. जसं की लाजाळूचं झाड पाहिलं असेल, लाजाळूला तुम्ही जर हात लावलं तर ती पानं लगेच मिटून जातात, तर हे काय आहे, चेतना क्षमता जे आपण म्हणतो ते तिथे दिसतं वनस्पतीमध्ये. मानवामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सुई टोचली, आपण पटकन हात मागे घेतो, तर हा आपला चेतनेला प्रतिसाद असतो, ठीक आहे, याला आपण चेतना क्षमता म्हणतो. आणि हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. त्याचबरोबर प्रजनन किंवा याला आपण पुनरुत्पादन सुद्धा म्हणतो, रिप्रोडक्शन,
तर प्रजनन म्हणजे काय, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे प्रजनन होय, पुनरुत्पादन होय. तर प्रजनन सुद्धा सजीवाचं लक्षण आहे. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करत असतो, मग प्राणी असो की वनस्पती असो, प्रजनन होत असतं. प्राण्यांमध्ये प्रजनन जे आहे ते दोन प्रकारे होतं, एक म्हणजे अंडज आणि दुसरं म्हणजे जरायुज. अंडज म्हणजे काय, तर अंडी घालून पिलांना जन्म देणारे जे असतात त्यांना आपण अंडज प्राणी म्हणतो. जसं की कोंबडी, कोंबडी काय करते, अंडे घालते आणि त्यानंतर ते अंडे उबतात आणि मग त्यातून पिल्लाला जन्म दिला जातो किंवा पिल्लू बाहेर येतो कोंबडीचं. जरायुज म्हणजे काय, तर जरायुज म्हणजे अंडे नाही घालत, एक जरायुज म्हणजे डायरेक्टली काय केला जातो, डायरेक्टली पिलाला जन्म दिला जातो. जसं की मानवामध्ये नवीन बाळाचं जे आहे, नवीन बाळ जेव्हा जन्माला येतं ते कशा प्रकारे येतं, तर हे जरायुज प्रजनन जे आहे ते त्या प्रकारे असतं. मग आता हे प्रजनन सुद्धा लक्षण आहे. त्यानंतर ठराविक आयुर्मान. आता एखादा सजीव जर जन्माला आलाय किंवा एखाद्या सजीवाचं अस्तित्व निर्माण झालं तर त्याचं एक काहीतरी स्पेसिफिक आयुर्मान असतं. असं नाही आहे की आज निर्माण झालं तर ते आता अमरण, जे आपण अमर म्हणतो की आता कधी त्याचं जीव जाणारच नाही, नष्टच होणार नाही, तर असं नाही आहे. एखादा सजीव जर जन्माला आला, मग ते वनस्पती असो ते प्राणी असो, स्पेसिफिक टाइम नंतर त्याचा एक विशिष्ट असा कालावधी असतो, आयुर्मान असतं त्याचं, त्या वेळेनंतर त्या सजीवाचा काय होतो, मृत्यू होतो. मग मानवाचा मृत्यू असा काही स्पेसिफिक टाइम आपण सांगू नाही शकत, पण मग आता जगतात काही लोक 100+ सुद्धा जगतात. पण जर आता पाहिलं तर एक सरासरी विचार केला तर आपण 90 वर्ष पण फार झाली, 80 ते 90 पिरियड फार झाला. आता तर कोविडमुळे तर अजून सिच्युएशन वाईट आहे. कुत्रा जर तुम्ही पाहिला तर कुत्र्याचं जे वर्ष आहे किंवा वय वर्ष जे आहे, 12 ते 18 वर्ष कुत्र्या काय करू शकतो, जगू शकतो. त्याचबरोबर शामरुख जो आहे तो 50 वर्ष जगू शकतो. ठीक आहे, तर हे सुद्धा ठराविक आयुर्मान सुद्धा कोणामध्ये असतं, सजीवाचं ठराविक आयुर्मान असतो. सजीव जन्माला आला म्हणजे सजीवाचा मृत्यू सुद्धा होणार. वनस्पती सुद्धा काय होतात, एक विशिष्ट कालावधीनंतर मृत्यू, मरण पावतात. मरण पावत म्हणजे काय होतं, तर वनस्पतींचे जे अवयव आहे ते अवयव पूर्णपणे झिजायला लागतात, किंवा मग पानच येत नाही पुन्हा वनस्पतीला, काहीच येत नाही, फुलं येत नाही, म्हणजे ती वनस्पती काय झाली, डेड झाली. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर सजीवाचं आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे पेशीमय रचना. पेशी ज्या आहेत त्या काय आहेत, सजीवाचं एकक आहेत. काय आहेत, सजीवाचं एकक आहेत. पेशींपासूनच शरीराची रचना तयार होते, शरीर तयार होतं. आता ही जी पेशीमय रचना आहे ही सजीवाचं महत्त्वाचं लक्षण आहे. मग सजीव जे असतात, एकतर ते एक पेशी असतात किंवा बहुपेशीय असतात. एक पेशीय म्हणजे काय, एका पेशीपासून तयार झालेले, आणि बहुपेशीय म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त अनेक पेशींपासून तयार झालेले सजीव जे असतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. आपण काय आहोत, आपण बहुपेशीय सजीव आहोत. अमीबा काय आहे, अमीबा एका पेशीपासून तयार झालेला आहे म्हणून एक पेशीय सजीव आहे. ठीक आहे, मग आपण ही काही सजीवांची लक्षणं होती ते व्यवस्थितपणे पाहिली. त्यानंतर एक 2-3 फॅक्ट्स आहेत ते आपण बघूया. जसं की महाकासव एक आहे जे गॅलोपेगोस बेटावर आढळतं, साऊथ अमेरिकामध्ये आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये गॅलोपेगोस बेट जे आहे त्या बेटावरती हा महाकासव आढळतो. आणि हा कासव जो आहे हा जवळपास 170 वर्ष जगतो. किती वर्ष जगतो, 170 वर्ष जगतो. त्याचबरोबर मे फ्लाय जे आहे, मे फ्लाय हे जे कीटक आहे, या कीटकाचं जर तुम्ही आयुर्मान पाहिलं तर ते फक्त 1 ते 24 तासापर्यंत, म्हणजे ते जन्माला आल्यापासून 1 ते 24 तासापर्यंतच काय होतं, ते जगतं. त्यानंतर म्हणजे त्या पिरियडमध्ये ते मरून जातं. तर एवढंच त्याचं मे फ्लाय या कीटकाचं आयुर्मान आहे, म्हणजे खूप कमी आहे ते, बरोबर. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर काही सजीव कसे असतात, आपल्यासाठी उपयोगी असतात, काही सजीव आपल्यासाठी हानिकारक असतात, काही हिंस्र असतात. तर अपायकारक सजीव कोणते आहेत, जसं की डास किंवा माशी. डास चावला तर आपल्याला आजार होतात, बरोबर. त्यानंतर माशी कुठून वगैरे बसून येतात, घाणीच्या ठिकाणं आपल्या अन्नावरती जर बसलं तर मग ते सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्याचबरोबर जे जंगली हत्ती असतात ते जर मानवी वस्तीमध्ये शिरले तर ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. किंवा मग जे इवन तुम्ही वनस्पती सुद्धा पाहिल्या, वनस्पती सुद्धा कशा असतात, काही अपायकारक असतात, जे अनावश्यक ताण वगैरे येतं, गाजर गवत ज्याला म्हणतात ते, किंवा मग जे अमरवेल, हे सर्व कसं आहेत, तर अपायकारक सजीव आहेत. त्यानंतर उपयुक्त सजीव कोणते आहेत, तर मग आपल्याला अन्नासाठी काही सजीव उपयुक्त असतात. जसं काही वनस्पती, भाजीपाला, जर आपण काय करतो, सपोज टोमॅटो आहे, टोमॅटो आपण अन्न म्हणून वापरतो ना, तर ते कसं आहे, उपयुक्त आहे आपल्यासाठी. त्याचबरोबर औषधासाठी सुद्धा आपण काही वनस्पतींचा वापर करतो. त्याचबरोबर पाळीव प्राणी असतात, मग त्यासाठी आपल्यासाठी ते कसे आहेत, पाळीव प्राणी उपयुक्त आहेत. म्हणजे एखादं गाय वगैरे असणं, मग गायीचं दूध ते आपण विकणार, आपल्याला पैसे मिळणार, मग हे कसं आहे, आपल्यासाठी उपयुक्त आहे, बरोबर. किंवा आपण घराच्या राखण ठेवण्यासाठी कुत्रे पाळतो,
तर हे कसं असतात, उपयुक्त सजीव असतात. हिंस्र सजीव कोणते आहेत, वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या, हे कसे आहेत, हिंस्र सजीव आहेत. जर ते मानवी वस्तीत शिरलं तर मग सगळे नासधूस करून सोडणार, सगळ्यांना फाडून टाकणार, बरोबर. तर ते कसे आहेत, हिंस्र सजीव आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था जी आहे ती, जिची स्थापना 1890 झाली होती, आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था जी आहे जिची स्थापना 1916 झाली होती, तर या दोन्ही वनस्पती आणि प्राण्यांच्या सर्वेक्षण संस्था मिळून काय करतात, तर वेगवेगळ्या भागातील, भारतामधील वेगवेगळ्या भागामध्ये जे काही प्राणी आहे किंवा वनस्पती आहे याचं सर्वेक्षण करतात आणि त्यांचं संवर्धन सुद्धा करतात. म्हणजे उद्या तुम्हाला एखाद्या ठिकाणी किंवा तुमच्या घरा शेजारी एखादी नवीन वनस्पती, वेगळं काहीतरी वनस्पती किंवा वेगळंच प्राणी दिसलं, तुम्हाला वाटलं हे काय आहे आपण ओळखूच नाही शकत, किंवा काहीतरी तुम्हाला युनिक वाटलं, छान वाटलं, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्यासोबत आणि विचारू शकता, त्याची तुम्हाला ते माहितीसुद्धा देतील आणि इवन तुम्हाला जर वाटत असेल तर त्या गोष्टीचं ते संवर्धनसुद्धा करतात, ठीक आहे. तर हे भारतामध्ये केलं जातं या दोन संस्थांमार्फत. मग अशा प्रकारे आपण सजीव सृष्टी हा सुद्धा पाठ पाहिलेला आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, मोर दॅन इनफ आहे, जास्त काही आपण प्रयोग वगैरे ते काही बघणार नाही कारण आपल्या ते कामाचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला मग पुढचा पाठ बघायचा आहे जो म्हणजे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण, सजीवांमधली विविधता आणि वर्गीकरण. बघा, यामध्ये सुरुवातीला आपण वनस्पतींविषयी बघूया, वनस्पतींमधली विविधता, वनस्पतींचं वर्गीकरण बघूया. जसं की वनस्पतींची रचना सुरुवातीला आपल्याला बघायची आहे. सपोज इथे मी एक काढलं एक्स वाय झेड असं कोणते वनस्पती वगैरे आहे, किंवा हे इमॅजिन नका करू, इमॅजिन करा आहे, रिअलमध्ये आहे नाही तर आपण ते वेगळी गोष्ट आहे. ही एक सपोज एक वनस्पती आहे, ठीक आहे. यातले तुम्हाला अवयव स्पष्टपणे कळावे यासाठी मी काढलेलं आहे. तर ही वनस्पती आहे, हिचे काय तिथे पानं आहेत, ही फुलं आहेत, समजा ही फुलं आहेत, ही फळं आहेत समजून घ्या. त्याचबरोबर एक खोड आहे बारीकसा आणि मुळे आहेत, ठीक आहे. आता आपण एक एक अवयवाविषयी थोडंसं जाणून घेऊया. जसं की पान, तर पानं कशी असतात, तर पानं हे पसरट असतात आणि अन्न निर्मिती जी आहे वनस्पतींची, प्रकाश संश्लेषण मी तुम्हाला म्हटलं होतं, तर त्यामध्ये काय करतात, ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मग पानंसुद्धा जर तुम्ही पाहिले, पानांचे सुद्धा प्रकार असतात. एक तर साधं पान असतं, साधं पान म्हणजे काय, तर हे असं काय झालं, हे साधं पान झालं, जसं जास्वंदीचं पान असतं असं थोडं साधं पान झालं. आणि जर संयुक्त पान तुम्ही पाहिलं तर गुलाबाच्या वनस्पतींच्या, संयुक्त म्हणजे कंपाऊंड असतं, म्हणजे अशी तीन पानं वगैरे असतात, बरोबर. तर याला काय म्हणतो आपण, संयुक्त म्हणतो. काय म्हणतो, कंपाऊंड लिव्ज म्हणतो, ठीक आहे. पानाविषयी पाहिलं, त्यानंतर फूल. आता फूल जे आहे, फूल हे वनस्पतीचं एक महत्त्वाचं अवयव आहे. बघा, फूल पहिली गोष्ट आकर्षक भाग असतो वनस्पतींचा, बरोबर. रंगीबेरंगी फुलं असतात, आपण अट्रॅक्टसुद्धा होतो. आणि प्रजननासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, म्हणजे वनस्पतींची जी पुनरुत्पादन वनस्पतींमध्ये होतं ते फुलापासून होतं. सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे फूल, कारण प्रजननाचं एक साधन आहे ते, ठीक आहे. पुढे पुढे आपल्याला जसं येईल वनस्पतींविषयी आणखी पुढच्या स्टेटबोर्डमध्ये आपण शिकूया इन डिटेल ते. त्याचबरोबर फळ, फळं जे आहेत, आता फळं कशी असतात, एक प्रोडक्ट आहे ते त्या वनस्पतीचं, बरोबर. आता वेगवेगळ्या आकाराची फळं असतात, रंगीबेरंगी फळं असतात, एक किंवा अधिक बिया असलेली सुद्धा फळं असतात. किंवा मग जर तुम्ही पाहिलं, म्हणजे आपल्याला आंबा, पेरू हे तर फळं आहेत, हे आपल्याला माहिती आहे, पण घेवडा, वाटाणा, शेंगा हे सुद्धा काय, ती सुद्धा फळंच आहेत वनस्पतीची, ठीक आहे. त्याचबरोबर खोड, आता खोड जे आहे ते कसं असतं, तर खोड हे वनस्पतींची एक जी काही उंची आहे, म्हणजे वनस्पती किती उंच वाढणार किंवा वनस्पतीचा आकार किती वाढणार, हे सगळ्या गोष्टी खोडावरती अवलंबून असतात. आणि अन्न निर्मितीसाठी सुद्धा खोड कसं आहे, महत्त्वाचं आहे. अन्नाचं वहनसुद्धा करण्यासाठी खोड महत्त्वाचं आहे, आणि अन्नाचा साठासुद्धा खोडामध्ये केला जातो. आणि इवन काही वनस्पती अशा आहेत की ज्यामध्ये प्रजननासाठीसुद्धा खोड काय आहे, महत्त्वाचं आहे, प्रजनन अवयव म्हणून ते कार्य करतं. आणि इतर जे वनस्पतींचे भाग आहेत त्यांना आधार देण्याचं काम कोण करत असतं, खोड करत असतं. एक मजबूत भक्कम असा खोड काय आहे, वनस्पतीचा एक भाग आहे. त्यानंतर आहे मुळं. तर मुळं जी आहेत, मुळांविषयी बघायचं झालं तर जी माती असते जमिनीमध्ये, जी ज्या ठिकाणी वनस्पती आहे त्या ठिकाणची जी माती आहे ती घट्ट कोण धरून ठेवतं, मुळं धरून ठेवतात. आणि मग वनस्पतींना आधार देतात, बरोबर. त्याचबरोबर जी काही पाणी आहे किंवा पोषक तत्वे आहे जमिनीतली, ती काय करतात, मुळं शोषून घेतात आणि मग ती वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांना पोचवण्याचं काम करतात. तसंच काहींमध्ये जर काही वनस्पती पाहिल्या तर गाजर किंवा जे मुळा जे जमिनीखाली ज्याचा भाग असतो, गाजर मुळा, त्यानंतर कंदमूळ, त्याचबरोबर आपलं जे
कांदे असतात किंवा भरपूर अशा गोष्टी म्हणजे काही वनस्पती ज्या आहेत रताळ वगैरे तर त्यामध्ये काय करतात तर त्या मुळांमध्ये ते मूळच आहे एक प्रकारचं बरोबर गाजर काय मूळच आहे एक प्रकारचं तर त्यामध्ये अन्नसाठा म्हणजे काही वनस्पतींमध्ये मुळांमध्ये अन्नसाठा केला जातो. आता जी मूळ आहेत तर यांचे प्रकार आहेत दोन जसं की सोटमूळ आहे आणि तंतुमय मूळ आहे. मग सोटमूळ कोणतं आहे तर सोटमूळ आहे जास्वंद आणि वडाचं कसं असतं ते सोटमूळ असतं म्हणजे एके असतं आणि तंतुमय मूळ जर तुम्ही पाहिले एक भक्कम कसं सोटमूळ कसं असतं एक भक्कम असतं ठीक आहे त्याला खूप असे फाटे असतात आणि ते एकदम भक्कम खूप असे वास्ट पसरलेले असतात आणि तिथली जागा जी आहे एकदम टाईट ती माती पण धरून ठेवलेली असते. तंतुमय मुळं कशी असतात अगदी एकदम फायबरसारखी असतात तंतुमय असतात कांदा गवत तुम्ही जर असं काढलं तरी तुम्हाला दिसेल की तंतुमय मुळं तिथे असतात. तर अशा प्रकारे हे वनस्पतींची रचना असते हे सर्व वनस्पतींचे अवयव आहेत आणि त्यांचे ते कार्य वगैरे आपण पाहिली. आता वनस्पती जे आहे या वनस्पतींचं वर्गीकरण कोणी केलं होतं तर कार्ल लिनियस ह्यांनी काय केलं होतं वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं ठीक आहे. तर हे इथे लक्षात ठेव कॅरोलस लिनियस आहे ॲक्च्युली ते ठीक आहे. कॅरोलस लिनियस जे आहे त्यांनी काय केलं होतं वर्गीकरण केलं होतं वनस्पतींचं ठीक आहे. आणि मग त्यांच्या मेथडनुसार पुढे काय करण्यात आलं आहे वनस्पतींचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता वनस्पती जर पाहिल्या वनस्पतींमध्ये सुद्धा मग वेगवेगळे प्रकार जसं की वृक्ष असतो. वृक्ष कसा असतो एकतर तो उंच असतो आकाराने मोठा असतो त्याचबरोबर बहुवार्षिक सुद्धा असतो म्हणजे बहुवार्षिक असतो सतत त्याला काय तसं पानं फुटत असतात नव्याने फुलं वगैरे जर येत असतील तर फुलं सर्व गोष्टी बहुवार्षिक असतो वृक्ष ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही झुडूप पाहिलं तर झुडूप कसे असतात झुडूप हे कमी असतात म्हणजे वृक्षांपेक्षा आकाराने कमी असतात आणि उंचीसुद्धा कमी असते जसं गुलाब आहे म्हणजे गुलाबाचं जर मोठंसं असं झुडूप असेल ठीक आहे एखादं तर ते सुद्धा काय ते काय झालं गुलाबाचं झुडूप झालं म्हणजे त्याची हाईट जास्तीत जास्त किती 2.3 मीटरपर्यंत वाढू शकतात ते. त्यानंतर रोपटे रोपटे तर आणखी लहान असतं म्हणजे झुडपापेक्षा लहान असतं अतिशय लवचिक असं त्याचं आणि हिरवं असं खोड असतं. त्याचबरोबर ते जर पाहिलं तर ते काही महिने किंवा 2 वर्ष फार जगतं त्यावरती जगत नाही ते वृक्ष ठीक आहे. त्याचबरोबर वृक्ष म्हणजे रोपटे ठीक आहे. त्याचबरोबर त्याची हाईट जी आहे ती 1 ते 1.5 मीटर एवढी काय असते त्याची उंची असते रोपट्याची. त्याचबरोबर वेलसुद्धा आहे. वेल कशी असते तर वेल ही अतिशय लवचिक असते आणि मऊ असते आणि वेलीचं जे खोड आहे ते खोड कसं असतं हिरवं खोड असतं आणि वेलीला काय लागतं तर वेलीला आधार हवा असतो. वेल आधाराच्या दिशेने जात असते जे एखाद्या झाडाभोवती वगैरे ती वाढत असते बरोबर. तर हे वेल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा खांब काही त्यांना आधार भेटेल त्याने ते काय होतात गुंडाळत जातात वाढत जातात वेळेवर ते असे तणाव वगैरे असतात मग स्प्रिंग सारखे काही ठिकाणी असतात बरोबर. काकडी वगैरेचं वेल पाहिली असेल तुम्ही तर अशा प्रकारे वृक्षांचे प्रकार येतात. मग आता जे काही वनस्पती आहे त्या एकतर वार्षिक असतात द्विवार्षिक असतात किंवा बहुवार्षिक असतात. जसं ज्वारी आणि सूर्यफूल जे आहे ते कसे असतात वार्षिक असतात म्हणजे आपण एकदा पीक घेतलं वर्षभरात त्यांच्या सर्व गोष्टी होणार ते जे काही प्रोडक्ट आहे ते आपल्याला मिळणार त्यानंतर ते मरून जाणार. गाजर बीट जर पाहिलं तर द्विवार्षिक असतं म्हणजे त्यांचं प्रोडक्ट तयार होऊन काय 2 वर्ष साधारण त्यात जातात. बहुवार्षिक वनस्पती कोणत्या असतात जास्वंद आंबा म्हणजे तुम्ही जरी आंबे आता आले या सीझनमध्ये काढले पुन्हा पुढच्या वर्षी आंबे येणारच आहेत त्यानंतर पुढच्या वर्षी आंबे येणारच आहेत जास्वंद फुलं येणारच आहेत तर हे कसे आहेत बहुवार्षिक आहेत ठीक आहे. वनस्पती जर तुम्ही पाहिला तर वनस्पतींचे आणखी 2 प्रकार आहेत सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. सपुष्प म्हणजे काय अशी वनस्पती की ज्या वनस्पतीला फुलं येतात आणि अपुष्प म्हणजे काय अशी वनस्पती की ज्या वनस्पतीला फुलं येत नाहीत ठीक आहे. मग या वनस्पतीचे आणखी प्रकार आहेत. त्याचबरोबर मग तुम्ही जगातला जर सर्वात मोठं फूल विचार केला तर ते कोणतं आहे तर इंडोनेशियामध्ये राफ्लेशिया अर्नोल्डी हे फूल आहे जगातील सर्वात मोठं फूल. या फुलाचा जो व्यास आहे तो व्यासच जवळजवळ 1 मीटर एवढा काय आहे त्या फुलाचा व्यास आहे ठीक आहे. आणि जगातलं सर्वात लहान फूल कोणतं आहे तर उल्फिया हे जगातील सर्वात लहान फूल आहे ज्याचा व्यास हा फक्त 0.5 मिलीमीटर एवढाच आहे. उल्फिया जगातील सर्वात लहान फूल आहे आणि राफ्लेशिया अर्नोल्डी हे जगातील सर्वात मोठं फूल आहे. त्याचबरोबर आता आपण जर वनस्पती पाहिल्या तर हे वनस्पतींचं जे वर्गीकरण आहे त्यांच्या अधिवासानुसार केलं जातं. वनस्पतींचं वर्गीकरण कशानुसार केलं जातं तर वनस्पतींचा अधिवास कुठे आहे त्या कुठे राहतात पाण्यात राहतात दलदलीच्या ठिकाणी राहतात कुठे राहतात ह्यावरून त्यांचं काय केलं जातं वर्गीकरण केलं जातं. यानंतर आपल्याला प्राण्यांमधली जी विविधता आहे ती बघायची आहे. जसं की वनस्पती कशा असतात वनस्पती स्वयंपोषी असतात स्वतःचं अन्न काय करतात स्वतः तयार करतात. पण प्राणी जे असतात ते प्राणी कसे असतात परपोषी असतात. कसे असतात परपोषी असतात अन्नासाठी इतरांवरती डिपेंड असतात.
मग प्राण्यांमध्ये आणखी प्रकार आहेत एकपेशीय आणि बहुपेशीय प्राणी. मग अशी सुद्धा आपण पाहिलं की अमीबा काय आहे, पॅरामेशियम काय आहे, एकपेशीय आहे, एका पेशीपासून तयार झाले. आणि घोडा, अस्वल, कासव, इवन मानव आपण सुद्धा काय आहेत, बहुपेशीय आहेत, अनेक पेशींपासून आपण तयार झालेलं आहे, एकापेक्षा अधिक पेशीपासून, ठीक आहे. त्यानंतर पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राणी यामध्ये काय होतं, तर पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले प्राणी म्हणजे काय, पृष्ठवंशीय प्राणी. मग साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू या प्राण्यांमध्ये काय असतं, तर पाठीचा कणा असतो. आपल्यामध्ये काय पाठीचा कणा आहे म्हणजे पाठ असणारे शक्यतो, तर यांना काय म्हणतो आपण, पृष्ठवंशीय प्राणी म्हणतो. आणि अपृष्ठवंशीय म्हणजे काय, पाठीचा कणा नसलेले. तर जसं की गोगलगाय, झुरळ, गांडूळ यांच्यामध्ये पाठीचा कणाच नसतो. गांडूळ जे आहे ते इतकं त्यांना हे का पडतं, तर गांडळामध्ये पाठीचा कणा नसतो, त्यामुळे ते फ्लेक्झिबली किती पण हे होऊ शकतं. आपण होऊ शकतो का, तसं नाही. आपल्यामध्ये पाठीचा कणा आहे, आपण जर जास्त चाळे केले तर आपण मोडून जाईल कणा, बरोबर. तर अपृष्ठवंशीय प्राणी मग गोगलगाय, झुरळ, गांडूळ येतात, यामध्ये पाठीचा कणा नसतो. त्यानंतर अंडज आणि जरायुज. अंडज आपण पाहिलं की अंडे घालणारे, अंडे घालून प्रजनन करणारे कोंबडी आणि पक्षी असतात, ते अंडे घालून पिल्लांना जन्म देतात. जरायुज म्हणजे डायरेक्टली पिल्लांना जन्म देणारे मानव, कांगारू जरायुज प्राणी आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर भूचर प्राणी असतात. भूचर म्हणजे काय, जमिनीवरती राहणारे, जसं अस्वल, वाघ काय जमिनीवर राहतात. त्याचबरोबर जलचर प्राणी आहेत, जे मासे तुम्ही पाहिले तर ते कसे आहेत, जलचर आहेत, पाण्यामध्ये राहतात. उभयचर म्हणजे काय, जमीन आणि पाणी दोन्हीवर राहतात, जमीनमध्ये पण जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यात पण राहू शकतात, त्यांना आपण उभयचर म्हणतो. जसं की बेडूक, तोड, सॅलमँडर हे काय आहेत, उभयचर आहेत. आणि खेचर, खेचर म्हणजे काय, तर ते भरपूर ठिकाणी राहू शकतात, विविध ठिकाणी राहणारे आहेत, म्हणून त्यांना आपण खेचर म्हणतो. घार, फुलपाखरे, गरुड हे सर्व काय आहेत, खेचर आहेत. तर अशा प्रकारे आपण जे वनस्पतींमधलं, सजीवांमधलं विविधता आहे, वर्गीकरण आहे प्राण्यांमधलं, वनस्पतींमधलं, हे सुद्धा आपण अभ्यासलं आहे. आपण सुरुवातीचे 3 पाठ पाहिले, यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे. तर यापुढचा पाठ आहे पदार्थ सभोवतालचे. तर यामध्ये आपल्याला पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत आणि पदार्थाचे जे गुणधर्म आहेत त्याविषयी बघायचं आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती असेल की पदार्थाच्या किती अवस्था असतात, 3 अवस्था असतात. कोणत्या, स्थायू, द्रव आणि वायू, या 3 पदार्थाच्या अवस्था असतात. तर पदार्थ जे आहे, या पदार्थाच्या जसे आपण अवस्था तर पाहतो, पण या अवस्थांचं अवस्थांतर सुद्धा होत असतं. अवस्थांतर होणं म्हणजे काय असतं, यामध्ये एखादा पदार्थ जर सपोज असेल, सपोज स्थायू आहे, ठीक आहे, स्थायूचं काय होतं, तर स्थायूचं दुसऱ्या पदार्थामध्ये काय होतं, रूपांतर होतं. म्हणजे स्थायूचं द्रवात रूपांतर होऊ शकतं किंवा स्थायूचं वायूत रूपांतर होऊ शकतं. तर अशाच प्रकारे एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेलाच आपण काय म्हणतो, पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतो. एका अवस्थेतून पदार्थ दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो. मग आता जर तुम्ही पाहिलं तर पदार्थांचं, मी तुम्हाला म्हटलं स्थायू, द्रव आणि वायू ह्या 3 अवस्था आहेत. तिन्ही अवस्थांविषयी आपण थोडंफार बघूया काय त्याचं स्पेसिफिकेशन आहे. जसं की स्थायू अवस्था, सॉलिड म्हणतो आपण, स्थायू सॉलिड असतं. स्थायूला स्वतःचा आकार असतो. स्थायू, माझ्या हातात हे पेन आहे, काय आहे हे, सॉलिड आहे, स्थायू आहे, काहीतरी आकार आहे याला, बरोबर. हा बोर्ड स्थायू आहे, आकार आहे. दगड स्थायू असतो, आकार असतो. अशा प्रत्येक स्थायूला काय असतो, विशिष्ट आकार असतो. आणि जर स्थायू पाहिलं तर स्थायूला आकार असतो, त्यामुळे निश्चितच स्थायूला काय असणार आहे, आकारमान सुद्धा स्थायूला असतं. मग भरपूर स्थायूची उदाहरणं आहेत, जसं लोखंडाचा तुकडा काय असतो, स्थायू असतो. त्यानंतर टेबल, खुर्ची, पंखा, जे काही तुम्हाला दिसेल, जे काही तुम्ही बघू शकता की असं त्याला एक निश्चित काहीतरी आकार आहे, ती वस्तू काय असते, स्थायू असते. त्यानंतर द्रव, लिक्विड. बघा, स्थायू आपण जर लिहत असलो तर असं एस लिहितो खाली, एखाद्या गोष्टीच्या खाली ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये स्मॉल एस लिहितो आपण, म्हणजे ते सॉलिड असतं, स्थायू असतं. द्रव, लिक्विड ह्याला आपण असं ब्रॅकेटमध्ये कॅप, जे स्मॉल लेटरचं एल असतं त्याने दर्शवतो, एलने दर्शवतो लिक्विड, ठीक आहे, द्रव. आता द्रव जर तुम्ही पाहिलं, पाणी काय आहे, द्रव आहे. पाण्याला आकार असतो का, नाही, पाण्याला आकार नसतो. पाण्याला आकार कधी मिळतो, तुम्ही जर एखाद्या भांड्यामध्ये पाणी टाकलं, समजा एका पातेल्यात पाणी टाकलं, मग ते पातेलं गोल आहे, तुम्हाला ते जे पाणी आहे ते कसं दिसेल, गोल दिसेल. म्हणजे त्या भांड्याचा जे आकार असतो तो आकार पाण्याला मिळतो. ज्या ठिकाणी तुम्ही पाणी टाकाल तो आकार पाण्याला मिळणार, ठीक आहे. चौरसाकृती भांड्यामध्ये टाकलं पाणी तर चौरसाकृती आकार मिळणार, सिलेंड्रिकल टाकलं तर सिलेंड्रिकल आकार मिळणार. तर हे कशावरती असतं, भांड्याच्या आकारावरती द्रवाचा आकार निश्चित होतो.
पण आकार असतो ना, जरी भांड्याचा असला तरी ते आकार असतो, म्हणूनच इथे द्रवाला सुद्धा काय असतं, आकारमान असतं. मग पाणी, तेल, स्पिरिट हे सर्व काय आहेत, दूध, हे सर्व काय आहेत, द्रव आहेत, लिक्विड आहेत. त्यानंतर वायू, गॅस, गॅसियस स्टेट, गॅस कॅप आपलं स्मॉल जी जे आहे ना त्याने आपण खाली दर्शवतो की हे गॅस आहे, वायू आहे. मग आता वायू जे आहे, हवा, आपल्याला माहिती आहे आता या मी जिथे शिकवते, आता माझ्या ह्या रूममध्ये सपोज हवा आहे, दिसते का, एकतर पहिली गोष्ट ती आपल्याला डोळ्यांना दिसतच नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवेला कधीच आकार नसतो, एकतर ती दिसत नाही, आपल्याला आकार कळणार सुद्धा नाही, आणि हवेला कधी आकार नसतो. ठीक आहे, जेवढी काही जागा आहे ती सगळीकडे काय होते, हवा पसरते, आकार नसतो हवेला, आणि आकार नसतो त्यामुळेच काय असतं, तर आकार नसल्यामुळेच आकारमान सुद्धा इथे नसतं. ठीक आहे, हवेला आकार नसते, हवा जिथे टाकली तिथे पसरून जाते पूर्णपणे. ठीक आहे, मग तुम्ही यातल्या यात आणखी पाहिलं तर स्थायूचे जे काही मग कण असतात ते एकमेकांना अगदी चिपकून असतात, घनता जास्त असते, द्रवाची घनता स्थायूपेक्षा थोडी कमी असते, म्हणजे द्रवामधले कण थोडेसे सुटसुटीत असतात, आणि वायूचे कण खूपच एकमेकांपासून लांब असतात, खूप जास्त यामध्ये काय असतं, अंतर असतं, घनता सर्वात कमी असते. ठीक आहे, मग आता या ज्या अवस्था आहेत यांमधलं जे अवस्थांतर होतं, जे बदल होतात, ते कशा प्रकारे होतात तर आपण बघूया. सपोज स्थायू आहे, सॉलिड आहे, स्थायूला जर आपण उष्णता दिली तर या स्थायूचं काय होणार आहे, द्रवात रूपांतर होणार आहे. बर्फ, बर्फ काय आहे, स्थायू आहे, बर्फाला जर तुम्ही उष्णता दिली तर बर्फाचं काय होईल, पाण्यात रूपांतर होईल, म्हणजेच स्थायूचं द्रवात रूपांतर होईल. आता द्रवाला उष्णता दिली तर काय होतं, वायूत रूपांतर होतं. आता आपण बर्फाचं पाणी केलं उष्णता देऊन, आता या पाण्याला जर आपण पुन्हा उष्णता दिली तर पाण्याचं काय होईल, वाफेत रूपांतर होईल. पाण्यातून काय निघते, वाफ निघते, पाण्याचं वाफेत म्हणजेच वायूमध्ये रूपांतर होईल. आता उलटी प्रक्रिया बघूया आपण. ठीक आहे, उष्णता देऊन काय होतं ते आपल्याला कळालं, आता आपण थंड करून काय होतं ते बघूया. वायू आहे म्हणजेच पाण्याची जी वाफ आहे, ती वाफ जेव्हा थंड होते तेव्हा काय होतं, त्या वायूचं रूपांतर द्रवामध्ये होतं, म्हणजे पुन्हा वाफेचं काय होतं, पाणी होतं. जसं की तुम्ही घरात पातेल्यामध्ये जेव्हा आई तुमच्या भा म्हणजे जेवण वगैरे बनवत असेल, आपण जेव्हा ती वाफ वर पातेल्यावर आपण एक ताट ठेवतो, काही वेळाने काय होतं, आपण जेव्हा ताट काढतो त्यावर असे छोटे छोटे पाण्याचे डॉट्स साचलेले असतात, ते कशाचे असतात, ती वाफ थंड होऊन त्या वाफेचं पुन्हा पाणी झालेलं असतं, म्हणून ते काय असतात, पाण्याचे थेंब तिथे साचलेले असतात ताटावर. तर अशा प्रकारे वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं वाफ थंड झाल्यावर, आणि पाण्याला थंड केल्यावर काय होतं, बर्फात रूपांतर होतं, स्थायूत रूपांतर होतं. पाणी द्रव थंड केल्यावर काय होतं, स्थायूत रूपांतर होतं. तर अशा प्रकारे अवस्थांमध्ये काय होत असतो, बदल होत असतो. उष्णता दिल्याने किंवा थंड केल्याने अवस्था काय होत असतात, पदार्थाच्या अवस्था बदलत असतात. मग आता जर तुम्ही पाहिलं तर जे एक शास्त्रज्ञ होऊन गेलेत 19व्या शतकामध्ये, जे विलार्ड गिब्स हे जे शास्त्रज्ञ होते, यांचं असं म्हणणं होतं की पदार्थांची जी वैशिष्ट्ये आहेत, पदार्थाचे जे काही वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये कशावर अवलंबून असतात, तर त्या पदार्थांचे जे काही अवस्थांतर होतं, जे काही बदल होतो त्या पदार्थामध्ये, आणि त्यांचे त्या पदार्थाचे जे कण आहे, त्या कणांची संरचना कशी आहे, यावरती काय अवलंबून असतं, तर त्या पदार्थाचे वैशिष्ट्य अवलंबून असतात. म्हणजे ते स्थायू असेल, द्रव असेल, वायू असेल, काय ते, यावर अवलंबून असतं. ठीक आहे, आणि त्यातले मग अजून काय वैशिष्ट्य असतील ती. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की तापमान मोजण्यासाठी आपण तापमापीचा वापर करतो, आणि तापमान कोणत्या एककात मोजलं जातं, डिग्री सेल्सिअस या एककामध्ये मोजलं जातं. डिग्री सेल्सिअस, केल्विन पण एकक असतं बरोबर, आणि हे जे एकक आहे ते डिग्री सेल्सिअस आहे. केल्विनमध्ये सुद्धा तापमान मोजतात, 273 K असतं. ठीक आहे, मग आता जर तुम्ही पाहिलं तापमान, जर काही स्पेसिफिक गोष्टींचं आपण तापमान बघूया, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की उकळतं पाणी, उकळत्या पाण्याचं तापमान किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस असतं. किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस असतं. गोठणारं जे पाणी असतं त्याचं तापमान किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस असतं. किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस असतं. हवा जर तुम्ही पाहिली, म्हणजे हिवाळ्यामध्ये रात्री जी हवा सुटते तिचं जर तापमान, त्या हवेचं जर तापमान पाहिलं तर ते जवळपास 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा कसं असतं, कमी असतं. कसं असतं, कमी असतं. आणि उन्हाळ्यामध्ये जी दुपारी हवा असते, जेव्हा कडक ऊन असतं अशा वेळी जी हवा असते, त्या हवेचं तापमान हे 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा जास्त असतं. बघा फरक, बघा हवेमधला फरक, बघा हिवाळ्यात रात्री आणि उन्हाळ्यात दुपारी. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर जर फ्रीज जर घेतलं,
फ्रीज मधलं, ठीक आहे, फ्रीज जे आहे, फ्रीजचं दार उघडलं, जे फ्रीज तुमच्या समोर असतं, त्या फ्रीज मधलं जे तापमान असतं ते 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कसं असतं, कमी तापमान असतं. आणि फ्रीजर, फ्रीजच्या आतमध्ये आणखी एक कप्पा असतो फ्रीजर, ज्यामध्ये आपण बर्फ बनवायला ठेवतो, तर फ्रीजरमधलं जे तापमान असतं ते -18 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा कसं असतं, कमी असतं. तर एवढं तापमान जे आहे ते कुठे असतं, फ्रीजरमध्ये असतं. आणि आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीराचं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं. तर हे काही महत्त्वाचे तापमान आहेत, ते लक्षात ठेवा. त्यानंतर आपण मग काही गोष्टी बघूया, काही फॅक्ट्स बघूया, जसं की उत्कलन, ज्याला आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट सुद्धा म्हणतो, उत्कलन बिंदू सुद्धा म्हणतो. तर उत्कलन म्हणजे काय, सपोज पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे, पाणी तापतंय, पाणी तापतंय, आणि एका विशिष्ट ह्यानंतर काय होणार आहे की ते जे पाणी तापत आहे तर त्यामध्ये सर्व त्या भांड्यामध्ये एक बुडबुडे यायला लागतात, बरोबर. हे बुडबुडे येणं म्हणजेच काय, आपण म्हणतो पाणी उकळायला लागलं, म्हणजे पाण्याचं काय होतं, उत्कलन होतं. आणि ज्या बिंदूला पाण्याचं उत्कलन होतं, म्हणजे ज्या बिंदूला ते बुडबुडे यायला लागतात, त्या बिंदूला आपण म्हणतो, त्या पॉइंटला आपण म्हणतो का हा पाण्याचा उत्कलन बिंदू आहे. आणि हे तापमान जे असतं, जेव्हा बुडबुडे यायला सुरू होतं, तेव्हा जर तुम्ही तापमान चेक केलं तर ते तापमान असतं 100 डिग्री सेल्सिअस. म्हणून पाण्याचा उत्कलनांक किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस इतका आहे. त्यानंतर संगणन एक गोष्ट आहे, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की वायूला थंड केल्यावर काय होतं, द्रवात रूपांतर होतं. आता हे जे काही पाणी तापलेलं असतं, याची जी काही वाफ झालेली असते, ती वाफ जेव्हा थंड होते ना, तेव्हा काय होतं, पुन्हा त्या वाफेचं काय होतं, पाण्यात रूपांतर होतं. पण ही वाफ कशी असते, गरमच असते, म्हणजे तिचं पण टेम्परेचर जास्तच असतं. म्हणजे ही जी वाफ आहे, ती वाफ ज्या पॉइंटला, ज्या बिंदूला थंड व्हायला सुरुवात होते किंवा ज्या पॉइंटला तिचं पाण्यात रूपांतर व्हायला सुरुवात होतं, त्याला आपण संगणन बिंदू म्हणतो, किंवा त्याला वाफेचं पाण्यात रूपांतर होण्याला आपण संगणन म्हणतो. तर तो जो पॉइंट बिंदू असतो, म्हणजे वाफेचं ज्या तापमानाला पाण्यात रूपांतर होतं, ते तापमान सुद्धा किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. आणि म्हणूनच पाण्याचा जो उत्कलनांक आहे आणि संगणन जे आहे, किंवा तुम्ही जर पाहिलं तर उत्कलन बिंदू आणि संगणन, ह्या दोन्ही, पाण्याचं संगणन आणि उत्कलन बिंदू, हे दोन्ही सुद्धा कसे असतात, एकच असतात, सारखेच असतात. आणि यावर आपण जी आपल्या ॲपमध्ये बॅचमध्ये जी टेस्ट दिली होती त्यामध्ये प्रश्न दिला होता, सो तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाईल. बघा स्टेट बोर्ड किती महत्त्वाचे असतात, स्टेट बोर्डवरती स्टेट फॉरवर्ड प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचं आहे गोठण. काय आहे गोठण? गोठण फ्रीजिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग म्हणतो आपण याला. तर गोठणमध्ये काय होतं, फ्रीज होणं म्हणजे काय होतं, बर्फात रूपांतर होतं, बरोबर. तर इकडे काय होतं, तर ज्या तापमानाला पाणी जे आहे ते म्हणजे जर तुम्ही थंड करायला ठेवलं पाणी, ठीक आहे, ते थंड होत जाणार, थंड होत जाणार, त्या एका लिमिटनंतर काय होईल, ते थंड न होता त्याचं डायरेक्ट काय होतं, बर्फात रूपांतर होतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, गोठणांक किंवा गोठण म्हणतो, फ्रीजिंग म्हणतो. आणि ज्या बिंदूला किंवा ज्या तापमानाला पाण्याचं अजून थंड नव्हता, ज्या तापमानाला पाणी बर्फात रूपांतर होतं, ते तापमान जर तुम्ही चेक केलं तर ते असतं 0 डिग्री सेल्सिअस. आणि म्हणून पाण्याचा गोठणांक जे आहे ते किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस इतका आहे. जर तुम्ही गोठणांक पाहिलं, सपोज कार्बन डायऑक्साईड जरी असेल, तर कार्बन डायऑक्साईडला काय केलं जातं, गोठवलं जातं. आणि मग आईस्क्रीम बनवताना किंवा आईस्क्रीमचं थंडावर टिकून ठेवण्यासाठी मग त्या कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो, गोठवलेल्या, ठीक आहे. त्याचबरोबर आपण विलयनसुद्धा बघूया. याला मेल्टिंग म्हटलं जातं किंवा मेल्टिंग पॉईंट, विलयन बिंदू. तर यामध्ये काय होतं, विलयनमध्ये काय होतं, तर आता आपण पाहिलं बर्फ झालंय, पण या बर्फाचं जेव्हा पुन्हा पाण्यात रूपांतर होतं तर काय होतं, ते बर्फ काय होतो, वितळतो, म्हणून पाण्यात रूपांतर होतं. यालाच आपण काय म्हणतो, वितळण्यालाच आपण विलयन म्हणतो. मग आता बर्फ जर तुम्ही पाहिलं, पाण्यात रूपांतर जरी होत असेल तर बर्फाचं पाण्यात रूपांतर होत असताना सुद्धा, म्हणजे जेव्हा बर्फापासून पाणी तयार व्हायला लागतं, ते तापमान जरी तुम्ही चेक केलं ते पण किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस इतकंच असतं. म्हणजेच जर तुम्ही पाहिलं तर पाण्याचा गोठणांक आणि पाण्याचा जो विलयन बिंदू आहे, गोठण बिंदू आणि विलयन बिंदू, हे दोन्ही सुद्धा कसे असतात, सेम असतात, कसे असतात, सारखे असतात. मग बघा, पाण्याचा उत्कलन बिंदू आणि संगणन बिंदू दोन्ही सारखे असतात, पाण्याचा गोठण बिंदू आणि विलयन बिंदू दोन्ही सारखे असतात. किती, हे 0 डिग्री सेल्सिअस, हे किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग कळालं असेल, बघा विलयन बिंदूचं, म्हणजे विलयन जे आहे मेल्टिंगचा खूप ठिकाणी वापर केला जातो, वाळूचं, वाळूला काय केलं जातं, मेल्ट करून काच बनवली जाते, भरपूर गोष्टीमध्ये मेल्टिंगचा यूज केला जातो फायद्यासाठी आपल्या. त्यानंतर आणखी एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे
संप्लवन काय आहे, संप्लवन। आता आपण पाहिलं की स्थायूपासून द्रव होतं, द्रवापासून वायू होतं, वायूपासून द्रव स्थायू, पण असं सुद्धा होतं की स्थायूपासून द्रव न होता डायरेक्ट काय होतं, स्थायूपासून वायू होतं। द्रवामध्ये जातच नाही स्थायूची अवस्था, डायरेक्ट काय होतं, स्थायूचं वायूमध्ये रूपांतर होतं, आणि यालाच आपण काय म्हणतो, संप्लवन असं म्हणतो। जर तुम्ही कापूर उन्हामध्ये ठेवलं, म्हणजे स्थायूला ज्यावेळी तुम्ही उष्णता देता त्यावेळी त्याचं रूपांतर द्रवात न होता डायरेक्टली वायूमध्ये होणं म्हणजेच काय, संप्लवन होय। आणि जेव्हा तुम्ही कापूर उन्हामध्ये ठेवता तेव्हा काय होतं, कापराचं लिक्विड नाही होत, कापूर अचानकपणे गायब होतो, म्हणजेच काय होतं, कापराचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं। ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण उत्कलन, संगणन, गोठण, विलयन आणि संप्लवन या काही व्याख्या पाहिलेल्या आहेत, आणि हे बिंदू लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्याला पदार्थाचे जे काही गुणधर्म आहेत ते बघायचे आहेत। मग एखादा पदार्थ असेल तर त्या पदार्थामध्ये यापैकी काही ना काही गुण असतात। जसं की पदार्थ ठिसूळ असू शकतो, ठिसूळ म्हणजे खडू पाहिलाय तुम्ही, जो आपण शाळेमध्ये फळ्यावरती लिहायचा जो खडू असतो जो, त्याला जर तुम्ही पाहिलं तर त्याची अशी भुकटी तयार होते, असं दाबला तरी ठिसूळ तो असतो, भुकटी तयार होते, त्याला काय म्हणतो, ठिसूळपणा असतो, बरोबर। किंवा मग एखादा पदार्थ कठीण असू शकतो, प्लास्टिक, प्लास्टिक कसं आहे, प्लास्टिक दाबून तुम्ही अशी पावडर करू शकता का हाताने, नाही करू शकत। प्लास्टिक कसं आहे, कठीण आहे, कठीणपणा असतो। स्थितिस्थापकता, इलास्टिसिटी म्हटलं जातं, रबर पाहिलंय, रबरला आपण जर ताणलं तो ताणतो, पण तुम्ही सोडल्यावरती काय होतं, परत तो मूळ जागेवरती परत येतो, यालाच आपण काय म्हणतो, इलास्टिसिटी म्हणतो, स्थितिस्थापकता म्हणतो, पुन्हा त्या स्थितीवरती तो येतो। त्यानंतर प्रवाहिता, प्रवाहिता म्हणजे काय, तर जे वाहण्याची त्याची क्षमता आहे ती, तुम्ही जर एखादा सरफेस आहे, टेबल आहे, टेबलवरती जर तुम्ही पाणी टाकलं काय होईल, पाणी वाहायला लागेल। किंवा एखादं स्लोप आहे, स्लोपवर पाणी सोडलं, पाणी काय करेल, वाहायला लागेल। हे पाण्याची काय आहे, फ्लुइडिटी आहे, पाण्याची प्रवाहिता आहे, पाणीसुद्धा पदार्थ आहे ना, द्रव पदार्थ आहे। त्यानंतर घनता, पदार्थाची घनता सुद्धा, म्हणजे जर तुम्ही पाहिलं, दोन पदार्थ जर घेतले आणि दोन्ही पदार्थ जर तुम्ही सारख्याच आकाराचे घेतले, ठीक आहे, तरीसुद्धा ज्या पदार्थाची घनता जास्त आहे तो पदार्थ काय असेल, जास्त जड असेल, आणि ज्या पदार्थाची घनता कमी आहे तो पदार्थ कसा असेल, तो पदार्थ हलका असेल। सपोज तुम्ही एक ग्लास भरून जर दगड गोटे घेतले, एक ग्लास भरून दगड घेतले आणि एक ग्लास भरून तेवढ्याच आकाराचा ग्लास भरून जर पाणी घेतलं, तर काय जास्त वजन असेल, दगडाचा ग्लास जास्त वजन असेल। का, कारण दगडांची घनता कशी आहे, दगड हे स्थायू आहे आणि स्थायूची घनता कशी असते, अधिक असते, त्यामुळे ते काय असतं, घनता अधिक असेल तर वजन अधिक असतं। त्यानंतर काय आहे, विद्राव्यता, विद्राव्यता म्हणजे काय, सॉलिबिलिटी, म्हणजेच काय, तर एखादा पदार्थ काय करू शकतो, एखाद्या दुसऱ्या पदार्थामध्ये विरघळू शकतो। जसं की साखर पाण्यामध्ये विरघळते, मीठ पाण्यामध्ये विरघळतं, यालाच काय म्हणतात, विद्राव्यता म्हणतात। काही पदार्थ अविद्राव्य सुद्धा असतात, तेल, तेल पाण्यामध्ये विरघळत नाही कधी, तेल कसं आहे, अविद्राव्य आहे। त्यानंतर आहे पारदर्शकता, पारदर्शकता म्हणजे काय, ट्रान्सपरसी, की एखादी गोष्ट काय होऊ शकते, पारदर्शक। जसं की काच, काच कशी असते, पारदर्शक असते, दोन्ही बाजूने आपल्याला काचेच्या दिसू शकतं। किंवा जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या ठिकाणातून प्रकाश किरणे जे आहेत आरपार जाऊ शकतात, म्हणजेच काय, तर एखादं माध्यम, एखादा पदार्थ काय असतो, पारदर्शक असतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे पदार्थाचे हे काही गुणधर्म आहेत। मग आपल्याला आणखी एक छोटीशी गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे धातूविषयी, धातू, मेटल्स, जसं की तांब, सोनं, चांदी, लोह, ॲल्युमिनियम, हे सर्व काय आहेत, धातू आहेत। आणि हे धातू कुठे असतात, तर भूगर्भामध्ये असतात, खनिज रूपामध्ये, भूगर्भामध्ये काय असतात, धातू असतात, जमिनीच्या खाली असतात, मग ते खनन क्रिया करून काढले जातात। मग आता हे जे धातू आहेत, या धातूंमध्ये काही समान गुणधर्म असतात। जसं की धातू जे असतात ते कसे असतात, वर्धनीय असतात, म्हणजेच काय, तर एखाद्या धातूला तुम्ही ठोकून त्याचा पातळ पत्रा तयार करू शकता। तुम्ही जर पाहिलं असेल तर जसं की आपण लोखंडाचं वगैरे पत्रा तयार करतो, मग ते कसं केलं, ठोकून केलं जातं, म्हणजेच कसं आहे, धातू वर्धनीय आहे, त्याचबरोबर धातूला तन्यता असते। तुम्ही धातूपासून काय करू शकता, एक तार तयार करू शकता, तिला ताणू शकता, कितीही मोठी तार तयार करू शकता। म्हणजेच जर तुम्ही सोनं पाहिलं, सोन्याची तार तयार केली जाते तर काय केलं जातं, ताणलं जातं, तन्यता हा गुणधर्म असतो धातूंमध्ये। त्याचबरोबर धातूंमध्ये विद्युत वाहकता असते, काय होतं, धातूंमध्ये जी वीज आहे ती वीज वाहून नेली जाते, धातूंमधून वीज वाहून नेली जाऊ शकते, म्हणून धातू कसे असतात, विजेचे सुवाहक म्हणून ओळखले जातात।
मग काय केलं जातं, जसं की आपण ज्या वायरी पाहतो कुठेही वायरिंग जी असते त्यामध्ये धातूंच्या तारा असतात, तांब्याच्या तारा असतात, बरोबर. मग तांबा काय आहे, धातू आहे. मग त्यामधून उष्णता वीज जी आहे ती वाहून नेली जाते. त्याचबरोबर धातू हे उष्णता वाहक सुद्धा असतात, म्हणजेच धातूंमधून उष्णता सुद्धा वाहून नेली जाते. जसं की आपण भांडे जे असतात आपले जेवण बनवण्यासाठी, आपण ॲल्युमिनियमचे भांडे वापरतो. का वापरतो, कारण ॲल्युमिनियम काय, उष्णता वाहक आहे, त्यातून उष्णता वाहून नेली जाऊ शकते, बरोबर. म्हणजेच काय होतं, तर ते हीट त्याला पटकन मिळते, अन्न शिजायला मदत होते. तर धातूंमधून काय करू शकतो आपण, उष्णतेचे वहन करू शकतो. म्हणून धातू कसे असतात, उष्णतेचे सुवाहक सुद्धा असतात. त्याचबरोबर धातूंना चकाकी असते, धातू चमकतात. सोनं चांदी एक चकाकी असते ना, काय येते, धातूच आहे, चमकतात ते. त्याचबरोबर धातूंना एक विशिष्ट रंग सुद्धा असतो, प्रत्येक धातूला रंग असतो. तसंच धातूंमध्ये नादमयता सुद्धा असते. नादमयता म्हणजे काय, एक विशिष्ट ध्वनी त्यातून निर्माण होतो. जर तुम्ही कोणत्याही धातूला असं जर ठोकलं, ठीक आहे, सपोज कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल टाटं वाजवत लोक बाहेर फिरत होते, तर ते जे होतं त्यामध्ये आवाज जो निर्माण होत होता, का होत होता, कारण ते धातूचे टाटं होते आणि त्यामुळे काय होत होतं, एक ध्वनी निर्माण होत होता. म्हणून धातूंमधून ध्वनी निर्माण होतो धातूवर जर काही आदळलं तर, म्हणून याला काय म्हणतो आपण, नादमयता म्हणतो. तसंच एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे धातू हे नेहमी कसे असतात, कठीण असतात. धातूंमध्ये काठिण्यता असते. धातू कसे असतात, कठीण असतात. तुम्ही असे ठिसूळ नसतात धातू, धातू हे नेहमी कठीण असतात. तर अशा प्रकारे आपण धातूंचे गुणधर्मसुद्धा पाहिलेले आहेत. आणि जे आपलं पाचवं प्रकरण होतं, पदार्थ सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म, हे आपण पदार्थांच्या अवस्था आणि गुणधर्म व्यवस्थितपणे अभ्यासलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढचं प्रकरण बघायचं आहे. तर आता आपण सहावं प्रकरण बघूया, पदार्थ आपल्या वापरामधील. बघा, आपण एक दोन तीन प्रकरणं पाहिली आणि डायरेक्टली मी पाचवं प्रकरण यासाठी घेतलं, कारण चौथं जे प्रकरण होतं ते आपल्यासाठी काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, जे आपत्ती व्यवस्थापन. आपण विज्ञानाचा अभ्यास करतो आहे, सो इथे आपण ते काही त्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. त्यामुळे कोर सायन्सवरचेच आपण यामध्ये पाठ बघणार आहोत. सो मधीमधी काही प्रकरणं मिसिंग असतील, तुम्ही म्हणाल कसं स्किप केलं, तर त्याचं कारण हेच आहे की ते आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, सिलेबसमध्ये नाही आहे आपल्या, ठीक आहे. मग चला आपण सहावं प्रकरण बघूया, पदार्थ आपल्या वापरातील. यामध्ये आपल्याला विशेष करून काही पदार्थ बघायचे आहेत, कारण ते महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. जसं पहिली गोष्ट लक्षात घ्या की पदार्थ जे आहेत ते कसे तयार होतात, ठीक आहे. मग आता एखादे सूक्ष्म कण असतात, त्या सूक्ष्म कणांपासून काय तयार होतं, तर त्या सूक्ष्म कणांपासून पदार्थ तयार होतो आणि मग या पदार्थापासून एखादी वस्तू तयार होत असते. मग आता पदार्थ जे आहेत यांचे सुद्धा काही प्रकार आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. जसं की पदार्थ हे नैसर्गिक असतात किंवा पदार्थ हे मानवनिर्मित असतात. मग नैसर्गिक पदार्थ कोणते असतात, तर जे पदार्थ आपल्याला निसर्गात मिळतात. मग यामध्ये सुद्धा आणखी उपप्रकार आहेत, जसं की जैविक पदार्थ आणि अजैविक पदार्थ. आता जैविक पदार्थ म्हणजे काय, तर जैविक पदार्थामध्ये मग एकतर वनस्पतीपासून मिळणारे पदार्थ असतील किंवा प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ असतील. मग अगदी सगळ्या वनस्पतीपासून मिळणारे पदार्थामध्ये आपण भाज्या डिंक सगळ्या गोष्टी घेऊ शकतो, ठीक आहे, वनस्पतींची साल. त्यानंतर प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ, मग तुमचं दूध अंडी हे सर्व गोष्टी, मांस कशा, तिथं प्राणीजन्य पदार्थात येतं. अजैविक पदार्थ म्हणजे काय, तर जे पदार्थ बघा नैसर्गिक पदार्थच आहेत अजैविक पदार्थ सुद्धा, पण ते कसे आहेत, अजैविक आहेत. माती हवा हे कसं आहे, अजैविक आहे. पाणी कसं आहे, अजैविक आहे, ठीक आहे. त्यानंतर मानवनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ जे आहेत हे पदार्थ कृत्रिमरित्या मानव काय करत असतो, तयार करत असतो आणि यामध्ये एक अपरिवर्तनीय बदल घडत असतो. म्हणजे काय होतं, तर जेव्हा मानव एखादी गोष्ट बनवतो, म्हणजे एका पदार्थापासून दुसरा पदार्थ मानव तयार करणार किंवा एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट तयार केली जाते, मग जेव्हा आपण एक पदार्थ तयार करतो तर त्याला पुन्हा आपल्याला मूळ अवस्थेत आणता येत नाही. म्हणजे काय, आता सपोज तुम्ही दुधापासून दही बनवलं, बरोबर, दुधाचं दही बनवलं, पण तुम्ही दह्याला पुन्हा एकदा दुधामध्ये कन्वर्ट करू शकता का, नाही करू शकत. का नाही करू शकत, कारण ते आपण एक अपरिवर्तनीय बदलामध्ये ते बसतं म्हणजे मानवनिर्मित पदार्थ जे असतात ते नेहमी अपरिवर्तनीय असतात, त्यांना पुन्हा आपण मूळ अवस्थेत आणू शकत नाही, ठीक आहे. मग हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला पदार्थांची निर्मिती कशा प्रकारे होते ते बघायचं आहे. मग सुरुवातीला आपण रबराविषयी बघूया.
रबर सुद्धा नैसर्गिक रबर असतो आणि कृत्रिम रबर सुद्धा असतो. ऍक्च्युअली नैसर्गिक रबर जो आहे तो कसा असतो, तर झाडाचं जे चीक असतं, एक रबराचं झाड असतं, ठीक आहे, आणि त्या रबराच्या झाडाच्या चिकापासून आपल्याला काय मिळतं, रबर मिळतो. त्या चिकाला आपण लॅटेक्स म्हणतो, ठीक आहे, तर रबर आपल्याला मिळतं. आता रबराला जर तुम्ही पाहिलं तर हे जे रबर असतं याला विशिष्ट रंग असतो, विशिष्ट असा त्याला एक पांढरा रंग असतो आणि विशिष्ट असा गंध असतो. रबराला काय असतो, विशिष्ट गंध असतो आणि पांढरा रंग असतो. त्याचबरोबर कृत्रिम रबर जर तुम्ही पाहिला तर हा जो काही रबर मिळालेला असतो चिकापासून, तर ह्याला कठीण करून कृत्रिम रबर तयार केला जातो. मग तो एक वल्कनायझेशन प्रोसेसमधून जातो, वल्कनायझेशन प्रक्रिया होते आणि या प्रक्रियेमधून मग कृत्रिम रबर तयार केला जातो. वल्कनायझेशन म्हणजे काय केलं जातं, तर जे रबर आहे झाडापासून चिकापासून मिळालेलं जे रबर आहे ते रबर आणि गंधक जे आहे या दोघांना मिक्स केलं जातं आणि मग ते मिक्स करून काय केलं जातं, रबराला कठीण बनवलं जातं. आता ही जी काही वल्कनायझेशन प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे शोध लागला होता तिचा, तर एक गमतीशीर किस्सा आहे की चार्ल्स गुडियर हे जे व्यक्ती होते, एक शास्त्रज्ञ होते, तर यांच्याकडून एक दिवशी काय झालं होतं, रबर आणि गंधक दोन्ही एकाच वेळी गॅसच्या स्टोववर पडलं होतं. आणि ते जेव्हा दोन्ही स्टोववर पडलं, ते ॲक्च्युली हे झाले असते, आता काय होईल काय होईल, पण काय झालं, तर ते जेव्हा पडलं तर रबर जो आहे तो अजून कठीण बनला. मग अशा प्रोसेसमधून जी त्याला मग वल्कनायझेशन प्रक्रिया नाव पडलं आणि मग त्यातून म्हणजे काय झालं की रबर कठीण कशा प्रकारे होऊ शकतं हे कळालं, की गंधक मिक्स करून आणि उष्णता देऊन ते कठीण होऊ शकतं. मग त्याला वल्कनायझेशन प्रक्रिया नाव दिलं आणि वल्कनायझेशनचा शोध लागला. मग आता रबरामध्ये गंधक मिसळून काय केलं जातं, रबराला कठीण केलं जातं. मग आपण माहिती आहे रबराच्या आपल्याकडे खोड रबर असतो, रबरी चेंडू असतो, रबरी खेळणी असतात. मग डिपेंड की रबराचा वापर कशासाठी करायचे, जसं की हेअर बँड हेअर रबर्स असतात केसांना लावायचे, तर ते रबर जे असतात ते कसे असतात, त्यामध्ये जास्त गंधकाची गरज नाही आहे, त्यामध्ये खूप कमी प्रमाणात गंधक मिसळलं जातं. खूप जर रबराचा कडक काहीतरी बनवायचं असेल किंवा रबरी चेंडू बनवायचा असेल, मग अशा वेळी काय केलं जातं, त्यामध्ये जास्त प्रमाणात गंधक मिसळलं जातं. म्हणजे डिपेंड की तुम्हाला रबराची किती कठीण वस्तू बनवायची आहे त्यावरती गंधकाचं प्रमाण ठरतं. जास्त कठीण बनवायचं असेल तर जास्त गंधक टाकावं लागतं. तर अशा प्रकारे काय केलं जातं, रबरची निर्मिती केली जाते. तर सर्वाधिक रबराचे जे काही झाडं आहेत ते आपल्याला ब्राझीलमध्ये आढळतात आणि ह्या झाडाचं नाव जर तुम्ही पाहिलं, एक सायंटिफिक नेम जर पाहिलं, तर त्याला हेविया ब्राझिलियन्सिस म्हटलं जातं. ठीक आहे, हेविया ब्राझिलियन्सिस. आणि भारतामध्ये रबराचं सर्वात जास्त उत्पादन जे आहे ते कुठं होतं, तर केरळ राज्यामध्ये भारतात सर्वाधिक रबराचं उत्पादन केलं जातं. त्यानंतर आपण कागदाविषयी बघूया, कागद पेपर. आता कागद जो आहे तो पाईनसारख्या ज्या सूचीपर्णी वनस्पती असतात त्या वनस्पतींचा उपयोग करून, त्या वृक्षांचा उपयोग करून काय केलं जातं, कागदाचा कागद निर्मिती केली जाते. आपल्याला माहिती आहे की कागद हा वनस्पतीपासून बनतो. मग बघा, जर तुम्हाला कागद, आता आपण म्हणतो की झाडं तोडू नका वगैरे, पण कागद बनवायला तर झाडं लागतातच आपल्याला, आणि मग यासाठी आपल्याला कागद वाचवावा लागेल आधी, तर आपली झाडं वाचतील. बाकी तर झाडं तोडण्याची कारणं आहेतच ती, मग मानवाची भरपूर अशी कारणं असतात नाश, आपलं पर्यावरणाची नासधूस करण्याची, पण हे जे आहे की आपण कागद वाचवलं तर आपलं काय वाचू शकतात, वृक्ष वाचू शकतात. तर गवत, लाकूड, चिंद्या, रद्दीचे कागद या सर्वांचे जे सेल्युलोज धागे जे असतात ते जेव्हा एकमेकांमध्ये मिसळले जातात त्यापासून काय होतं, ते एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे काय तयार होतं, तर ते गुंतल्यामुळे एकमेकात कागद तयार होतो. आता याला सेल्युलोजचे धागे म्हटलं जातं, ठीक आहे, सेल्युलोज धागे म्हटलं जातं या सर्वांना, ठीक आहे. आता कागद जो आहे म्हणजे जे वर्तमानपत्रांसाठी वापरणारा जो कागद आहे तो सर्वात प्रथम भारतामध्ये कुठे बनवण्यात आला होता, तर पहिला कारखाना होता मध्य प्रदेशमधील नेपानगर या ठिकाणी 1955 हा कारखाना तयार करण्यात आला होता. नंतर मग तुम्ही जर पाहिलं तर गुजरातमध्ये सुद्धा सोनागडा कारखाना आहे. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी काय केलं जातं, कागद निर्मिती केली जाते वर्तमानपत्रासाठी. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र स्पेसिफिक पण लक्षात ठेवा, आपल्या परीक्षांसाठी हे महत्त्वाचं आहे. मग आपण कागदाविषयी पाहिलं, त्यानंतर आपल्याला रेशीम बघायचं आहे. रेशीम जे आहे ते काय आहे, तर रेशीम हा एक नैसर्गिक धागा आहे. काय आहे, नैसर्गिक धागा आहे. कशापासून मिळतो आपल्याला, तर रेशीमचं जे कीटक असतं त्या कीटकाच्या कोशापासून आपल्याला काय मिळतं, रेशीम हा धागा मिळतो. म्हणजे या कीटकाचं जे एक कोश असतं त्या एका कोशापासून आपण जवळपास 500 ते 1300 मीटर लांब एवढा धागा निर्माण करू शकतो. मग ते तितकं आपल्याला त्यापासून धागा मिळतो. आणि रेशम जे आहे त्या रेशमाचं असं म्हटलं होतं की मोठ्या प्रमाणात सर्वात प्रथम उत्पादन जे आहे ते कोणी सुरू केलं होतं, चीनमध्ये सुरू केलं होतं असं म्हटलं जातं.
मग रेशमाविषयी पाहिलं आपण, नैसर्गिक धागा पाहिला, आता आपल्याला कृत्रिम धागे जे आहेत ते सुद्धा बघायचे आहेत. जसं की सर्वात आधी आहे नायलॉन. नायलॉन सगळ्यांना माहिती असेल, कपडे वगैरे नायलॉनचे असतात, भरपूर गोष्टी नायलॉनच्या असतात. नायलॉन एक जे तुम्ही पाहिलं तर ते एक जलरोधी सुद्धा असतं, वॉटरप्रूफ आपण म्हणतो, त्यानंतर चमकदार असतं, मजबूत असतं आणि कसं असतं, ट्रान्सपरंट असतं, पारदर्शी असतं. नायलॉन हे जे नाव आहे हे नाव का पडलं असेल बरं, तर न्यूयॉर्क आणि लंडन, न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी नायलॉनचा शोध लागला होता, या धाग्याचा शोध लागला होता, म्हणून न्यूयॉर्कचं NY आणि लंडनचं LON नायलॉन अशा प्रकारे हे नाव पडलेलं आहे. बघा नायलॉन कळालं तर हे एक लक्षात ठेवा, करण्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे नाव इथे पडलेलं आहे. त्यानंतर पुढचा धागा आहे रेयॉन. काय आहे रेयॉन? रेयॉनचा अर्थ काय होतो, की सूर्यकिरणांसारखे चमकणारे, चमकदार, सूर्यकिरणांसारखे चमकदार. मग हे रेयॉनचे धागे जे असतात त्यांची खूप चमक असते, चमकदार असतात आणि ते मजबूत सुद्धा असतात, आणि यामुळे त्याला काय म्हटलं जातं, कृत्रिम रेशीम सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन ही धागे जे आहेत, ही धागे वेगवेगळे एक रासायनिक प्रक्रिया करून किंवा वेगवेगळे रसायने वापरून तयार केली जातात. काय केलं जातं, तर जे खनिज तेल असतात त्या खनिज तेलांपासून आपल्याला काय मिळतं, हायड्रोकार्बन्स मिळतात. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, खनिज तेलापासून मिळणारे जे घटक आहे. तर हायड्रोकार्बन जे आहेत, या हायड्रोकार्बन घटकाचा वापर केला जातो, आणि मग या घटकाचा वापर करून जे बहुवारिक शृंखला आहेत, पॉलिमर्स चेन ज्या आहेत, त्या बहुवारिक शृंखला म्हणजे काय, तर एकामागे एक जोडून अशी एक लांब साखळी बनवली जाते, तर त्या बहुवारिक शृंखला बनवण्यासाठी याचा वापर होतो हायड्रोकार्बन्सचा. आणि मग ही जी बहुवारिके असतात, या बहुवारिकांचं, या पॉलिमर्सचं काय केलं जातं, जे द्रावण असतं ते द्रावण, बारीक छिद्रांची जी चाळणी असते त्या चाळणीमध्ये काय केलं जातं, असं दाबून हे केलं जातं. मग त्या चाळणीतून लांब लांब तंतू खाली पडायला लागतात, आणि जे लांब तंतू बनतो या तंतूंनाच नंतर काय केला जातो, पीळ दिला जातो, आणि त्यापासून मग धागा बनवतात. तर अशा प्रकारे हे डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन यांचे धागे बनवले जातात वेगवेगळ्या रसायने वापरून. ठीक आहे. मग आपण धागे पाहिले, पदार्थाची निर्मिती पाहिली, पदार्थ पाहिले, तर अशा प्रकारे आपण सहावा पाठ जो होता तो व्यवस्थितपणे अभ्यासला आहे. यानंतर आपल्याला सातवा पाठ बघायचा आहे, आणि हा एक महत्त्वाचा पाठ आहे, ज्याचं नाव आहे पोषण आणि आहार, न्यूट्रिशन. ठीक आहे. मग आता न्यूट्रिशन, पोषण म्हणजे काय? बघा, सजीव जेव्हा काय करत असतात, अन्न आणि पाणी हे जेव्हा घेत असतात आपल्या शरीरामध्ये, तेव्हा त्यांचा जे काही वापर आहे ते कशासाठी करतात, तर त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी आणि इतर जे काही कामं आहेत शरीराची, त्या सर्व कामांसाठी याचा काय करतात, ते वापर करत असतात. आणि यालाच आपण, या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो, पोषण असं म्हणतो. आणि मग ही जी काही कामं आहेत, या कामांसाठी उपयोगी पडणारे जे काही अन्न घटक आहेत, त्या अन्न घटकांना आपण पोषक तत्व असं म्हणतो. मग पोषक तत्वे यामधला आणि पोषण हे काय आहे आपल्याला कळलं असेल, तर आपण पुढे जाऊया. जी एक एक पोषक तत्वे आहेत तीच आपल्याला या पाठामध्ये महत्त्वाची आहेत, ती आपल्याला बघायची आहेत. आणि सर्वात आधी आहे कर्बोदके. कर्बोदक, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक जी आहे ते कसे आहे, ऊर्जादायी पोषक तत्व आहे, ऊर्जा देणारं पोषक तत्व आहे. मग तुम्हाला भात, भाकर, पोळी यांसारखं आपल्या अन्नामध्ये घटकांचा समावेश असतो. भात, भाकर, पोळी आपण खातो जेवणात, तर हे काय आहे, तृणधान्यापासून ते बनतं. म्हणजे तृणधान्य काय करतात, कर्बोदक देण्याचं काम करतात शरीराला. कर्बोदक कशातून मिळतं, तृणधान्यातून मिळतं. आणि शरीराची जी ऊर्जेची गरज असते, ती सर्वाधिक ऊर्जेची गरज कोण भागवतं, कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स भागवतात. ते कसे आहेत, ऊर्जादायी आहेत, ऊर्जादायी पोषक तत्व आहे. त्यानंतर आहे स्निग्ध पदार्थ, फॅट सुद्धा आपण याला म्हणतो इंग्रजीमध्ये. स्निग्ध पदार्थामध्ये काय येतं, तेल, तूप, लोणी ह्या गोष्टी येतात तुमच्या स्निग्ध पदार्थामध्ये. मग स्निग्ध पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीराची थोड्या प्रमाणात काय करतात, थोड्या प्रमाणात ऊर्जेची गरज भागवतात. म्हणजे एवढी जास्त नाही, कर्बोदक जास्त भागवतात, पण थोड्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ सुद्धा गरज भागवतात. म्हणजे उपासीच्या वेळी, उपासमारीची वेळ जेव्हा येते किंवा उपासाच्या वेळी सुद्धा शरीराला एनर्जी देण्याचं काम हे स्निग्ध पदार्थ करत असतात. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर एकतर ही जी ऊर्जा आहे आपल्याला ती उष्णतेच्या स्वरूप, उष्णता ऊर्जेच्या स्वरूपात मिळत असते, आणि आपण त्याचं कॅलरी हे एकक असतं. मग जर तुम्ही पाहिलं तर जे वाढते मुलं आणि मुली आहेत, तर यांच्या शरीरासाठी अन्नामधून जवळपास 2000 ते 2500 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळणं काय असते, गरजेचं असतं. वाढत्या शरीरासाठी एवढी ऊर्जा मिळणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण बघूया प्रथिने, प्रोटीन्स.
प्रोटीन्स जे आहेत त्यांना एक बिल्डिंग सबस्टन्स म्हटलं जातं की वाढीसाठी ते उपयोगी ठरतात किंवा शरीराची जी काही झीज होत असते ती झीज रोखण्यासाठी किंवा झीज भरून काढण्यासाठी प्रथिने काम करतात. त्याचबरोबर इतर ज्या काही जीवनक्रिया आहेत त्यासाठी सुद्धा प्रथिने कशी आहेत आवश्यक आहेत. आता प्रथिनं प्रोटीन्स कशातून मिळतात, कडधान्य, अंडं, दूध, मांस यामधून किंवा दुग्धजन्य पदार्थ जे असतात त्यामधून आपल्याला काय मिळतं, प्रोटीन प्रथिने मिळतात. नेक्स्ट आहे खनिजे, मिनरल्स. खनिजे जी आहेत ही खनिजे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, गरजेची असतात त्यांना, आणि हे कसे असतात, असेंद्रिय पदार्थ असतात. शरीरासाठी आवश्यक असणारी असेंद्रिय पदार्थ कोणते आहेत, खनिजे आहेत. मग काही खनिजांविषयी आपण बघूया, जसं की लोह. शरीरामध्ये ऑक्सिजनचं जे वहन आहे ना ते करण्यासाठी लोहाची गरज असते. मग लोहाचा जर अभाव असेल शरीरामध्ये, कमतरता जर झाली तर आपल्याला ॲनिमिया, पांडुरोग होऊ शकतो. काय होऊ शकतो, ॲनिमिया होऊ शकतो. सफरचंद तुम्ही जर पाहिलं असेल, सफरचंदाला जर तुम्ही बाहेर ठेवलं तर काय होतं, लाल पडायला लागतं कापून जर बाहेर ठेवल्यावर. का लाल पडतं, कारण सफरचंदामध्ये लोहाचं प्रमाण असतं आणि जर तुम्ही हवेत ठेवलं तर ऑक्सिजनशी रिॲक्शन होऊन ते त्याच्यावरती गंज लागतो, बरोबर, म्हणून ते लाल पडतं. म्हणून सफरचंद खायचं, सफरचंदामध्ये काय असतं, लोह असतं आणि त्यामुळे मग आपल्याला शरीराला लोह मिळतं. त्याचबरोबर मांस, पालक, मणुका यांमध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण असतं. नेक्स्ट आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. आता हे जे आहेत कॅल्शियम फॉस्फरस, तर आपल्या दातांसाठी, दातांना मजबूती देणं, हाडांना मजबूती देणं हे काम कोण करतं, कॅल्शियम आणि फॉस्फरस करतं. मग आता कॅल्शियम जर आपल्यामध्ये कमी असेल किंवा फॉस्फरस कॅल्शियम हे कमी असेल तर आपले दात खराब होतात किंवा हाडं ठिसूळ व्हायला लागतात, हाडं दुखायला लागतात. आणि मग कशातून कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळतं आपल्याला, तर मग यासाठी तुम्हाला दूध किंवा हिरव्या पालेभाज्या हे सर्व खाणं काय आहे, गरजेचं आहे. मणुका सुद्धा इव्हन, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया आयोडीन काय आहे. आयोडीन जे आहे ते सुद्धा शरीरासाठी महत्त्वाचं असतं. त्याचं जर कमतरता झाली तर आपल्याला गलगंड हा आजार होतो. आणि आयोडीन जर तुम्ही पाहिलं तर मग ते तुम्हाला आयोडीनयुक्त मीठ सध्या असतं, त्याबरोबर मणुका, बीन्स असतात, मासे, तर त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं जे समुद्रातील मिळणारे जे पदार्थ असतात तर यातून आपल्याला आयोडीन शरीराला मिळत असतं. शरीरामध्ये वाढीचं नियंत्रण करण्याचं काम आयोडीन करत असतं, म्हणून आयोडीन आपल्यासाठी हे महत्त्वाचं मिनरल आहे. त्याचबरोबर सोडियम आणि पोटॅशियम, तर शरीरातील एक पाण्याचा जो समतोल असतो ना तो राखण्यासाठी आपल्याला सोडियम पोटॅशियमची गरज असते. तर स्नायूंची जी अकार्यक्षमता आहे ती कधी जाणवते, तर ज्यावेळी आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता असते त्यावेळी आपल्याला स्नायूंची जी अकार्यक्षमता आहे ती जाणवते. इव्हन तुमच्या शरीरात जर लोह नसेल तर तुम्हाला थकवा सुद्धा जाणवायला लागतो, ठीक आहे. ॲनिमिया तर होतो आणि थकवा सुद्धा जाणवतो. तसंच सोडियम आणि पोटॅशियम कशातून मिळू शकतं, तर मीठ, त्याचबरोबर चीज जे असतं ना चीज त्यामधून, तसंच फळांमधून, डाळींमधून आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम मिळतं. तर खनिजं पाहिली, त्यानंतर तंतुमय पदार्थ, फायबर्स म्हटलं जातं. आता तंतुमय पदार्थ जे आहेत, आपण भाज्या खातो, फळे, तृणधान्य, कडधान्य खातो, मग यामधून आपल्याला इतर सर्व गोष्टींबरोबर फायबरसुद्धा, तंतुमय पदार्थसुद्धा मिळत असतात. त्यानंतर पाणी, पाणीसुद्धा शरीरासाठी तितकंच आवश्यक आहे. पाण्याची आपल्या शरीराला सतत गरज भासत असते सर्व काही क्रिया सुरळीत चालण्यासाठी. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जीवनसत्व, विटामिन्स. तर जीवनसत्व जे आहे ते आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी आणि इतर जीवनावश्यक क्रिया ज्या आहेत त्यासाठी महत्त्वाचे असतात. जर जीवनसत्वांची कमतरता जाणवली तर आपल्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होऊ शकतात. मग जीवनसत्व जे आहेत यामध्ये ए, बी, सी, डी, ई, के हे जीवनसत्व आहेत. बी जीवनसत्वाचे मग B1 पासून B12 पर्यंत प्रकार आहेत, ठीक आहे. तर आपल्याला जे काही जीवनसत्व आहेत यामध्ये दोन पार्ट पडतात, जसं की जलविद्राव्य जीवनसत्व म्हणजे काय, तर असे जीवनसत्व जे पाण्यामध्ये विरघळतात. कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळतात, तर जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी जे आहे ते पाण्यात विरघळतात. आणि जल अविद्राव्य जीवनसत्व म्हणजे असे जीवनसत्व जे पाण्यात विरघळत नाही, पण ते कशात विरघळतात, ते मेदामध्ये विरघळतात. आणि उरलेले जे जीवनसत्व आहेत जसं की ए, डी, ई, के हे काय आहेत, मेदात विरघळणारे जीवनसत्व आहेत. बीचे जे उपप्रकार आहेत B1 पासून B12 पर्यंत ते पाण्यात विरघळणारेच आहेत, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर काही जीवनसत्व असे असतात की ज्यांना प्रकाश किंवा उष्णता जर मिळाली तर ते नष्ट होऊन जातात. जसं की जीवनसत्व सी जे आहे, क जीवनसत्व जे आहे ते काय होतं, उष्णता मिळाल्यावर नष्ट होऊन जातं. म्हणूनच काय करायचं, जे काही ज्यामधून आपल्याला सी जीवनसत्व मिळते अशा गोष्टी न शिजवता किंवा कच्च्या खायच्या साधारणपणे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की लिंबूवर्गीय फळे जी आहेत त्यातून आपल्याला क जीवनसत्व साधारणपणे मिळतं, तर ते मोस्टली कसं खायचं, कच्चं खायचं.
आणि कच्चच खातो आपण, लिंबूला शिजून वगैरे नाहीच खात म्हणा, पण काही भाज्या वगैरे सांगेल मी पुढे अजून येईल आपल्याला, ठीक आहे. तर आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनसत्व हे जे नाव आहे, ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा कोणी दिलेली आहे, तर कॅसिमिर फंक हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी काय केलं, जीवनसत्व ही संज्ञा दिलेली आहे. काय झालं होतं ॲक्च्युली, की त्यांनी एक असं कळालं की तांदूळ जे असतो, सडलेला तांदूळ म्हणजे वरचं जे आवरण निघालेलं तांदूळ असतं, वरची जी लेअर निघालेलं, तर ते सडलेल्या तांदळामुळे बेरीबेरी हा रोग झाला होता ॲक्च्युली. आणि मग त्यांना कळालं की हे कशामुळे झालं आहे, तर एक गोष्टीच्या कमतरतेमुळे झालेलं आहे, आणि ती जी कमतरता होती ती त्यांनी त्यांना त्या कमतरतेला जीवनसत्व हे नाव दिलेलं आहे, म्हणजे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो हे त्यांनी सांगितलं होतं. मग आता हे कॅसिमिर फंक यांनी जीवनसत्व ही संज्ञा दिली आहे आपल्याला. आणखी जीवनसत्वामधले म्हणजे हे जे सर्व जीवनसत्व आहेत, ए बी सी डी ई के, यांचे जे काही वैशिष्ट्य आहेत किंवा त्यापासून कमतरतेमुळे होणारे आजार किंवा ते कशातून मिळतं, हे सर्व आपल्याला बघायचं आहे पुढच्या स्लाईडवरती, तर ते आपण कंटिन्यू करूया. तर इकडे जीवनसत्व दिलेली आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे काही स्रोत आहेत म्हणजे आपल्याला ही जीवनसत्वे कशामधून मिळतात ते इथे दिलेलं आहे. आणि जर या जीवनसत्वांचा आपल्याला अभाव सापडला किंवा ह्याची कमतरता जर आपल्या शरीरामध्ये असली तर आपल्याला कोणते आजार होऊ शकतात हे तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर बघूया आपण एक एक करून जीवनसत्व. जसं की सुरुवातीला आहे ए व्हिटॅमिन अ जीवनसत्व. अ जीवनसत्व जे आहे हे आपल्याला विशेष करून हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत किंवा हिरव्या भाज्या ज्या आहेत त्याचबरोबर फळे असतात, मोस्टली जी पिवळी फळे आहेत यामधून, तसंच दुधामधून आपल्याला काय मिळतं तर अ जीवनसत्व मिळत असतं. मग अ जीवनसत्व एक तर आपले डोळे जे आहेत त्यांना चांगलं ठेवण्याचं काम करत असतं. जर अ जीवनसत्वाची कमतरता आपल्या शरीरामध्ये जाणवली तर आपल्याला रातांधळेपणा होऊ शकतो किंवा झिरोडर्मा हा आजार होऊ शकतो. झिरोडर्मामध्ये काय होतं तर झिरोडर्मामध्ये आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडते. पुढचं व्हिटॅमिन, पुढचं जीवनसत्व आहे जीवनसत्व बी वन ब एक. तर हे जे जीवनसत्व आहे ते आपल्याला दुधामधून, त्याचबरोबर जे मांस आहे मीठ आहे त्यामधून, त्याचबरोबर मास्यांमधून, तसंच डाळींमधून सुद्धा आपल्याला काय मिळत असतं, बी वन हे व्हिटॅमिन मिळत असतं. मग जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी वनची कमतरता जाणवली तर काय होऊ शकतं, तर आपल्याला बेरीबेरी हा आजार होऊ शकतो. हा एक चेता स्नायूंचा, चेतातंतूंचा आजार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर स्नायूंचा अशक्तपणा सुद्धा आपल्याला जाणू शकतो. त्यानंतर आहे व्हिटॅमिन बी नाईन. व्हिटॅमिन बी नाईन जे आहे ते आपल्याला हिरव्या भाज्या ज्या आहेत त्यामध्ये मिळतं, त्याचबरोबर जी फळे आहेत जसं की किवी, किवीमधून पपईमधून आपल्याला काय मिळतं, बी नाईन व्हिटॅमिन मिळतं. त्याचबरोबर हे जे बी नाईन व्हिटॅमिन आहे हे आपल्या शरीराची वाढ नियंत्रित करत असतं किंवा वाढीसाठी एक कारणीभूत असतं. म्हणजे जर ह्याची कमतरता जाणवली तर आपल्या शरीराची वाढ जी आहे ती नीट होत नाही आणि आपल्याला ॲनिमियासुद्धा होऊ शकतो. त्याचनंतर आहे बी ट्वेल्व व्हिटॅमिन. तर जे B12 व्हिटॅमिन आहे, जीवनसत्व जे आहे ते आपल्याला दुग्धजन्य पदार्थामधून मिळतं, तसंच जे काही मांस असतं त्यामधून आपल्याला हे मिळतं. मग जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो. आणि व्हिटॅमिन B12 काय करतं तर RBC तयार करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सध्या कोविडमध्ये व्हिटॅमिन सी खूप चर्चेत होतं, तर इम्युनिटी वाढवण्यासाठी कामी येतं. तर आपण आवळा किंवा जी लिंबूवर्गीय फळे आहेत, टॉमॅटो, यामधून आपल्याला काय मिळत असतं तर व्हिटॅमिन सी मिळतं, क जीवनसत्व मिळतं, पालेभाज्यांमधून सुद्धा, भाज्यांमधून सुद्धा मिळतं. तर जर तुमच्या शरीरात हे काय असेल, कमी असेल, कमतरता असेल व्हिटॅमिन सीची, क जीवनसत्वाची, तर तुम्हाला स्कर्वी हा आजार होऊ शकतो. हिरड्यांमधून रक्तस्राव होतो या आजारामध्ये. त्याचबरोबर ज्या गलग्रंथी आहेत त्यासुद्धा काय होऊ शकतात, सुजू शकतात. व्हिटॅमिन डी जे आहे, ड जीवनसत्व जे आहे, मुख्यत्वे हे जे जीवनसत्व आहे हे आपल्याला इतर गोष्टींपासून मिळण्यापेक्षा ते आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असतं. तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी काय आहे, जीवनसत्व ड प्रेझेंट आहे, पण जेव्हा त्याला सूर्यप्रकाश मिळतो किंवा दूध, अंडी, मासे या गोष्टी जेव्हा आपल्या शरीरात जातात तेव्हा मग ते ॲक्टिव्ह होऊन जातं. आणि जर व्हिटॅमिन डी कमी असेल, ड जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर आपल्याला मूडदूस होऊ शकतो. यामध्ये हाडांना त्रास होता, हाडं मोडतात किंवा वेदना होतात, असह्य वेदना यामध्ये होतात. व्हिटॅमिन ई जे आहे
ई जीवनसत्व, तरी आपल्याला ई जीवनसत्व जे आहे ते विशेष करून पालेभाज्यांमधून मिळतं, किंवा मग जे वनस्पतींचं तेल असतं, वनस्पतीजन्य तेल असतं त्यामधून मिळतं, ठीक आहे, जसं शेंगदाणा तेल, त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर आपलं आणखी जे काही वनस्पतीं करडई वगैरे असे जे तेल मिळतं, तर त्या तेलांपासून आपल्याला ई जीवनसत्व मिळतं. आणि ह्याची जर कमतरता जाणवली तर आपल्या प्रजननामध्ये किंवा पुनरुत्पादनामध्ये अडथळा येतो, त्याचबरोबर त्वचेचे विकार सुद्धा होऊ शकतात. त्वचेसाठी जीवनसत्व खूप चांगलं असतं, म्हणजे इवन तुम्हाला माहिती असेल की स्किन खूप चांगली होते जर तुम्ही विटॅमिन ई जास्त प्रमाणात असेल तरी सुद्धा, आणि जर विटॅमिन ईचं म्हणजे काही प्रमाण जर अतीत झालं तर काही होतं असं जाणवत नाही कुठे, त्याचं एवढं काही दिसत नाही, म्हणजे त्याचे एवढे सिम्पटम्स नाहीत जास्त झाल्यावर, पण कमी असल्यावर नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. क जीवनसत्व जे आहे ते तुम्हाला हिरव्या भाज्या ज्या आहेत त्यामधून मिळेल, किंवा मग कडधान्य जे असतात, जे मोड आलेली जी कडधान्य असतात मुख्यत्वे, त्यामधून आपल्याला काय मिळतं, क जीवनसत्व मिळतं. आणि जर क जीवनसत्व आपल्या शरीरात कमी असेल तर एखाद्या वेळी आपल्याला काहीतरी इजा झाली, लागलं, खरचटलं, जेव्हा रक्तस्त्राव होतं ना, जेव्हा आपल्याला जखम होते त्यातून जो रक्तस्त्राव होतो तो जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो जर आपल्याकडे व्हिटॅमिन के नसेल तर. का असं होतं, कारण व्हिटॅमिन के जे आहे ते आपलं रक्त गोठवण्याची जी क्षमता आहे, ब्लड क्लॉटिंग ज्याला आपण म्हणतो ना, तर त्यामध्ये खूप जास्त मदत करतं, म्हणून व्हिटॅमिन के महत्त्वाचं आहे. तर आपण हे सर्व जीवनसत्व, त्यांची कार्य, त्याचबरोबर त्यांच्या कमतरतेमुळे होणारे जे आजार आहेत आणि त्यांचे स्रोत काय आहेत या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे की तुम्हाला माहिती असेल आपण जर दूध पाहिलं, दुधापासून आपण दही तयार करू शकतो, पण हे तयार करण्यासाठी त्यामध्ये एक सूक्ष्मजीव असतात आणि ते सूक्ष्मजीव मदत करतात दुधाचं दह्यात रूपांतर करायला, आणि त्यांना आपण काय म्हणतो, प्रोबायोटिक म्हणतो, कारण ते कसे असतात, लाभदायक सूक्ष्मजीव असतात. ठीक आहे, मग आपण पोषण विषयी तर पाहत होतो, तर आपल्याला संतुलित आहार सुद्धा बघायचा आहे, बॅलन्स डाएट किंवा संतुलित आहार ज्याला म्हटलं जातं. बघा, एखादा आहार संतुलित आहे असं कधी म्हटलं जातं, तर जेव्हा जी काही पोषक तत्वे आहेत त्या पोषक तत्वांचा, सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्या जेवणामध्ये काय असणं, आपल्या आहारामध्ये समावेश असणं म्हणजेच संतुलित आहार होय. मग तुम्ही जर एखादं तुमचं जेवण असेल तर त्यामध्ये या प्रमाणात सर्व गोष्टी असल्या पाहिजे, जसं की तृणधान्य, कडधान्य, ज्यांना आपण कार्बोहायड्रेट्स, कार्ब्स ज्यातून मिळतात, किंवा फायबर्स, या गोष्टी तुमच्या अन्न जेवणामध्ये, तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असल्या पाहिजे. त्यानंतर मग त्यापेक्षा थोडं कमी जर पाहिलं तर ते असलं पाहिजे फळे, भाजीपाला, बरोबर, फळे, भाजीपाला, आणि त्यापेक्षा थोडं कमी काय असलं पाहिजे, मग दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, प्रोटीन तुमच्या अन्नामध्ये, आहारामध्ये असलं पाहिजे, आणि स्निग्ध पदार्थ हे अन्नामध्ये असले पाहिजे ते थोड्याफार प्रमाणात, म्हणजे दूध, लोणी, किंवा तुम्ही जेवताना जे तूप असतं, तुपाचं एक चम्मच जरी जेवणावर रोज घेतलं तरी खूप चांगलं असतं ते. तर या प्रमाणामध्ये हे जर आहारात हे सर्व घटक असले, ही जर पोषक तत्वे असली, तर या आहाराला आपण काय म्हणतो, संतुलित आहार असं म्हणतो, बॅलन्स डाएट असं म्हणतो. ठीक आहे, मग आपण संतुलित आहार पाहिलं, काही छोट्याशा व्याख्या आहेत, संज्ञा आहेत, त्या आपण बघूया. जसं की कुपोषण काय आहे, कुपोषण, कुपोषण म्हणजे काय असतं, तर जी काही पोषक तत्वे आहेत ही पोषक तत्वे किंवा सर्व पोषक तत्वे आपल्याला प्रमाणात न मिळणं अन्नामधून, आपल्या आहारामधून, म्हणजेच काय असतं, कुपोषण असतं. त्यानंतर काय आहे, अतिपोषण, अतिपोषण म्हणजे काय असतं, अतिपोषण, जास्त पोषण होणे, जास्त न्यूट्रिशन होणे, म्हणजे ज्यावेळी आपण गरजेपेक्षा जास्त आहार घेतो त्यावेळी काय होतं, अतिपोषण होतं. त्याचबरोबर आहे जंक फूड, जंक फूड जे असतं बघा, जंक फूडमुळे लठ्ठपणा येतो, एकतर त्यामध्ये आपल्याला काही पोषक तत्व शरीरासाठी जी गरजेची आहेत ती सर्वच पोषक तत्वे काही आपल्याला त्यातून मिळत नाही, पण आपल्या शरीराचा लॉस नक्की होतो त्यातून, म्हणजे आवश्यक ती पोषक तत्वे ज्या पदार्थातून मिळत नाही त्यांना आपण जंक फूड म्हणतो, जे भजी, वडा, बर्गर, पिझ्झा या गोष्टी त्यामध्ये येतात. त्याचबरोबर आहे अन्नाची भेसळ. आता अन्नाची भेसळ म्हणजे काय असतं, तर एखादा जो मूळ पदार्थ असतो, सपोज तांदूळ आहे, किंवा सपोज आपण मसाला घेऊया, मसाला आहे, तुम्ही ज्यावेळी मसाला विकत घ्यायला जाणार तेव्हा त्यामध्ये काहीतरी गोष्टी काय केलेल्या असतात, मिक्स केलेल्या असतात त्या मसाल्याचं वजन वाढवण्यासाठी, त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी. मग ते जे मिक्स केलेले पदार्थ असतात ना ते स्वस्त असतात, किंवा अतिरिक्त पदार्थ असतात, कमी दर्जाचा पदार्थ त्यामध्ये मूळ पदार्थामध्ये मिसळले जातात. जसं की मसाल्यामध्ये कधी कधी वीट जी असते ना आपली, वीट घर बांधण्यासाठी आपण जी वीट वापरतो, त्या विटेची पूड सुद्धा कधी कधी मसाल्यामध्ये मिसळली जाते, मग याला काय म्हणतो आपण, भेसळ म्हणतो. आणि हे जे भेसळयुक्त पदार्थ असतात त्याने नक्कीच आपल्या शरीराला काय होते, हानी पोहोचते. ठीक आहे, मग थोडंफार व्यवस्थित बघून घ्यायचं, चांगल्या दर्जाचं अन्न खायचं. मग आपण जे आपलं पोषण विषयी चॅप्टर होतं ते व्यवस्थितपणे अभ्यासलं आहे,
या पुढचा पाठ आपण बघूया, त्यामध्ये आपल्याला आपली अस्थिसंस्था आणि त्वचा या दोघांचा अभ्यास करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, अस्थिसंस्था आणि काय बघायचं आहे, त्वचा बघायची आहे. आता पहिली गोष्ट, आपली जी काही अस्थिसंस्था आहे तिच्याविषयी आपण बघणार आहोत, ठीक आहे. आता पहिल्यांदा एक कन्सेप्ट लक्षात घ्या की अस्थि म्हणजे काय, हाड. अस्थि म्हणजे काय, हाड, बोन. मग अस्थिभंग होणे म्हणजे काय, तर हाडांचा भंग होणे, म्हणजेच काय, हाड तुटणे. काय होणं, हाड मोडणे, फ्रॅक्चर होणं. म्हणजे हाताची किंवा पायाची हाडं जेव्हा मोडली जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अस्थिभंग म्हणतो. असह्य वेदना होतात, खूप त्रास होतो, सूज येते त्या जागेवर, ठीक आहे. आणि जर तुम्ही पाहिलं, मानवाला जर पाहिलं, मानवाच्या शरीरामध्ये एक सांगाडा, मानवी सांगाडा असतो. सांगाडा कशासाठी असतो, कशासाठी महत्वाचा असतो, तर तो आपल्या शरीराच्या आतले जे अवयव आहेत त्यांचं काय करत असतो, संरक्षण करत असतो. एक शरीराचं किंवा अवयवांचं संरक्षक कवच म्हणून सांगाडा काम करत असतो, ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळी आपल्या हाडांना काही होतं, आपण जाऊन एक्सरे काढून येतो, जेव्हा फ्रॅक्चर वगैरे होतं आपण काय करतो, दवाखान्यात जाऊन आधी एक्सरे काढतो. तर ते का काढतो, त्यात आपल्याला कळतं व्यवस्थित कुठे काय झालं आहे हाडांना प्रॉब्लेम. तर हे जे क्ष किरण, एक्सरेला क्ष किरण म्हणतो आपण, एक्सरे क्ष किरण, ठीक आहे. मग आता ही जी क्ष किरण प्रतिमा आहे, ही एक्सरे कॉपी जी येते, हिचा शोध कोणी लावला होता, तर हिचा शोध लावला होता रॉन्टजेन या शास्त्रज्ञांनी. लक्षात ठेवा, रॉन्टजेन या शास्त्रज्ञांनी काय केला होता, क्ष किरण प्रतिमेचा शोध लावला होता, ठीक आहे. मग आपण आता हाडांचे जे काही प्रकार आहेत ते बघूया. जसं की चपटे हाडे असतात, लहान हाडे असतात, किंवा अनियमित हाडे असतात, किंवा मग लांब हाडं असतात. लांब हाडं कोणते असतात, आपल्या हाताची आणि पायाची जी हाडं आहेत ती कशी असतात, लांब असतात. कशी असतात, लांब असतात. आपल्या मांडीमध्ये जे हाड आहे, फीमर ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे, किंवा त्याला एक उरोक्ती म्हणून म्हटलं जातं आय थिंक मराठीमध्ये, ठीक आहे. तर ते जे हाड आहे पायाचं, फीमर बोन, फीमर लक्षात ठेवा, कारण प्रश्न जर दिला पेपरमध्ये तर तुम्हाला फीमरच येईल. फीमर जे आहे, मांडीमधलं हाड आपल्या, ते सर्वात शरीरातील, आपल्या शरीरातील सर्वात लांब हाड असतं आणि मजबूत हाड असतं. त्यानंतर चपटे हाडं जर तुम्ही पाहिली, चपटे हाडं कोणते असतात, तर आपल्या छातीमध्ये जे हाड आहे ना, छातीमध्ये जे बरगड्यां सगळ्या जिथे येऊन मिळतात, त्या असं स्टर्नम हे एक हाड आहे, तर ते त्याला आपण टाय बोन पण म्हणतो. तर ते कसं आहे, चपटं हाड आहे. त्याचबरोबर लहान हाडं कोणती असतात, तर जी आपल्या बोटांची हाडं असतात, जी फॅलेंजेस असतात, ती कशी असतात, लहान हाडं असतात. आणि कानामध्ये आपल्या जे हाड आहे स्टेपीज, कोणतं, स्टेपीज, तर हे हाड सर्वात, आपल्या मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे, कानामधलं स्टेपीज हाड सर्वात लहान आहे. आणि सर्वात मोठं किंवा लांब हाड जे आहे ते आहे मांडीमधलं फीमर, ठीक आहे. त्याचबरोबर अनियमित हाडं, अनियमित म्हणजे काय, असं रेग्युलर नसतात, इरेग्युलर असतात, शेप एवढा काही फिक्स नसतो. जसं की पाठीच्या कणामध्ये जे व्हर्टिब्रे आहेत ती कशी आहेत, अनियमित हाडं आहेत, ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा, जे मणके असतात आपले ते, ओके. मग हाडांचे प्रकार पाहिले. आता आपल्याला जी अस्थिसंस्था आहे तिच्याविषयी बघायचं आहे. पहिली गोष्ट, ही जी अस्थिसंस्था आहे ती बनते कशापासून, कशाची बनून तयार झालेली असते, तर अस्थिसंस्थेमध्ये हाडं असतात, बोन्स असतात, पण याचबरोबर अस्थिसंस्थेमध्ये कुडचा सुद्धा असतो, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो. तर आपल्या अस्थिसंस्था ही हाडं आणि कार्टिलेज पासून बनलेली असते. हाडं जी असतात ती कशी असतात, कठीण असतात, बरोबर, हाडं कठीण असतात. त्याचबरोबर हाडं ही अस्थिपेशींपासून बनलेली असतात, कॅल्शियम कार्बोनेट पासून, कॅल्शियम फॉस्फेट पासून, क्षार आणि खनिजांपासून बनलेली असतात. आणि कुरच्या जे आहे, कार्टिलेज जे आहे, ते कसं असतं, ते मृदू असतो, मऊ असतं, ठीक आहे. तर आपण ही अस्थिसंस्था कशाची बनलेली आहे ते पाहिलं. आता ही जी अस्थिसंस्था आहे हिचे मुख्यत्वे करून दोन भाग पडतात, एक म्हणजे अक्षीय सांगाडा आणि दुसरं म्हणजे उपांगीय सांगाडा. मग यामध्ये येणारी जी हाडं आहेत ती आता आपल्याला व्यवस्थितपणे बघायची आहेत. मग आता एक तर तुम्हाला आपल्याला पुढे पुढे जसं जाऊ आपण याविषयी आणखी डिटेलमध्ये हाडांविषयी सर्व, की मानवी शरीरात किती हाडं, कुठे कुठे हाडं, काय सर्व, किंवा आणखी डिटेलमध्ये जर तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर आपली बॅच जी आहे राज्यसेवा कंबाईन याच्या ज्या ॲपवर बॅचेस आहेत आपल्या, त्या बॅचेसमध्ये आणखी डिटेल मी शिकवलेलं आहे. ते आपण स्टेट बोर्डमधलं बघतोय, सो इतकं डिटेल नसणार आहे इथे, ठीक आहे. मग बघा, आपला जो अक्षीय सांगाडा आहे त्याविषयी आपण बघूया. अक्षीय सांगाडा जो आहे यामध्ये तीन गोष्टी येतात. अक्षीय सांगाडा कशाचा बनलेला असतो, कवटी, छातीचा पिंजरा आणि मग जो पाठीचा कणा आहे यापासून काय बनलेला असतो, अक्षीय सांगाडा बनलेला असतो. कवटीमध्ये किती हाडं असतात, कवटी म्हणजे स्कल आपलं, यामध्ये एकूण 22 हाडे असतात. किती, 22 हाडे असतात. कशी बघा,
डोक्यामध्ये जी हाडं असतात ना ती 8 हाडं डोक्यामध्ये असतात, डोक्यामध्ये 8 हाडं असतात आणि चेहऱ्यामध्ये फेशियल बोन्स जे आहेत चेहऱ्यामधले हाडं जी आहेत ती 14 हाडं असतात. मग ही झाली टोटल 8 आणि 14, 22 हाडं कवटीमध्ये असतात. त्यानंतर छातीचा पिंजरा जो आहे या छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण 25 हाडं असतात. किती हाडं असतात छातीच्या पिंजऱ्यात? 25 हाडं असतात. कसे 25? बघा, स्टर्नम, मी तुम्हाला मगाशी जो सांगितला टायबोन, स्टर्नम हा एक चपटा हाड आपल्या छातीमध्ये असतो आणि याला आपण उरोस्थी सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? उरोस्थी सुद्धा म्हणतो. मग हे जे हाड आहे स्टर्नम याला येऊन बरगड्या आपल्या मिळतात, फासल्या म्हणतो आपण, बरगड्या म्हणतो, रिप्स, या बरगड्या येऊन मिळतात. तर अशा बरगड्यांच्या 12 जोड्या आपल्या शरीरामध्ये असतात. 12 जोड्या म्हणजे एकूण किती? 24 बरगड्या. मग 24 अधिक 1 25 हाडं जी आहेत ती छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात. छातीचा पिंजरा कोणता असतो? रिप्स. सगळ्या अशा रिप्स ज्या आहेत तिथं स्टर्नम असतं. हे जे रिप्स आहे ना याला आपण काय म्हणतो? हा जो भाग आहे याला आपण छातीचा पिंजरा म्हणतो. एक पिंजऱ्यासारखी रचना असते म्हणून त्याला छातीचा पिंजरा म्हणतात. त्यानंतर आहे पाठीचा गणा. तर पाठीच्या गण्यामध्ये एकूण 33 हाडे असतात. काय असतात ते? मणके असतात. मणका आपण जो म्हणतो एक एक वर्टिब्री, मणके असतात. किती? 33. ठीक आहे. मग ते 33 कोणते? कमरेचे, पाठीचे, काय काय सर्व, ते थोरॅसिक, त्यानंतर लुंबार, सर्विक्स, हे सर्व आपल्या ॲपमध्ये आहे डिटेलमध्ये. इथे एवढंच बघूया. त्यानंतर आपण उपांग सांगाडा बघूया. उपांग सांगाडा जो आहे यामध्ये काय येतं? हात आणि पाय. उपांग म्हणजे हा जो आपला अक्षीय सांगाडा आहे याला जी उपांग फुटलेली आहेत, पाय आणि हात ही उपांगे आहेत, उपअंग. ठीक आहे. मग उपांग सांगाडा जो आहे त्यामध्ये हात आणि पायाची जी सर्व हाडे आहेत ती येतात. आणि हाताची आणि पायाची हाडे मिळून टोटल 120 हाडं असतात. ही 120 हाडं आपल्या उपांग सांगाड्यामध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे एका हातामध्ये 30 हाडं, दुसऱ्या हातामध्ये 30 हाडं, एका पायात 30 हाडं, दुसऱ्या पायात 30 हाडं असतात. त्यानंतर आपण हाडं पाहिली. मग आता आपल्याला सांधा बघायचा आहे, जॉईंट बघायचं आहे. सांधा जॉईंट म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांना किंवा दोनपेक्षा अधिक हाडं येऊन एकमेकांना मिळतात किंवा जोडली जातात अशा भागाला, अशा ठिकाणाला आपण काय तो सांधा असं म्हणतो. मग या सांध्याचे सुद्धा काही प्रकार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ते मुख्यत्वे दोन प्रकार सांध्याचे आहेत, चल सांधा आणि अचल सांधा. चल सांधा म्हणजे काय? तर असा सांधा की ज्यामधील हाडांची हालचाल होऊ शकते, ज्या सांध्यामधील हाडं हालू शकतात. मग यामध्ये येतं हातातील आणि पायातील हाडं. ही हाडं काय करू शकतात? हालू शकतात, मूव्ह होऊ शकतात. अचल सांधा म्हणजे काय? तर अशी हाडं की ज्या हाडांची हालचाल होत नाही. मग कोणत्या हाडांची हालचाल नाही होत? आपले स्कलमधली जी हाडं आहेत ना कवटीमधली, हालतात का हाडं? नाही हाडत, हालत. फेशियल बोन्स पण जे आहेत ते सुद्धा नाही हालत. फक्त आपला स्कलमधले 22 हाडं आहेत त्यापैकी फक्त आपला जबडा, जॉ बोन जे आहे तेच हालतं. आपला जे जॉ आहे, जबडा जो आहे खालचा, तो कसा आहे? मुव्हेबल आहे. वरचा नाही आहे, वरचा तसाच आहे. पण खालचा जॉ कसा आहे? मुव्हेबल आहे, आपण बोलताना खालीवर होतो. तर फक्त जबडा सोडला तर बाकी कवटीची जी हाडं आहेत ती कशी आहेत? न हालणारी हाडं आहेत. मग त्याला आपण अचल सांधा असं म्हणतो. मग चल सांधा जो आहे त्या चल सांध्याचे आणखी काही प्रकार पडतात आणि ते आपल्याला बघायचे आहेत. यामध्ये पहिला येतो तो म्हणजे बिजागरीचा सांधा. काय आहे? बिजागरीचा सांधा. बिजागरीचा जो सांधा आहे यामध्ये काय होतं? तर यामध्ये हाडांची जी हालचाल आहे ती 180 डिग्रीमध्ये होत असते. 180 डिग्रीमध्ये म्हणजे काय? तर एकाच दिशेमध्ये याची काय होते? हाडांची हालचाल होते. जसं की आता हाताचा हा कोपर आहे, बरोबर, या हाताची हालचाल मी अशी करू शकते, अशी करू शकते. 180 डिग्री झालं, 180 डिग्री झालं. पण याला मी असं मागं फोल्ड करू शकते का? इथून खाली 90 करू शकते का? असं नाही करू शकत. म्हणजे काय होते? फक्त 180 डिग्रीमध्ये हालचाल होतीये. आणि तसंच आपल्या पायासोबत सुद्धा तसंच होतो. गुडघा सुद्धा तुम्ही काय करू शकता? मागे हिपला टच करू शकता, सरळ ठेवू शकता, पण उलटा बेंड नाही करू शकत गुडघा आपल्या ह्या साईडला, असं नाही करू शकत. मग ही दोन येतात उदाहरणं बिजागरीच्या सांध्याची. नेक्स्ट आहे उखळीचा सांधा. बघायला बॉल अँड सॉकेट जॉईंट सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये काय होतं? जी काही हाडं आहेत त्यांची जी हालचाल आहे ती 360 डिग्रीने होते. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक दिशांनी काय होते? या हाडांची हालचाल होते. कशा प्रकारे? खांदा आणि खुबा जो आहे आपला, जसं की खांदा, मी काय करू शकते? फुल 360 डिग्री हा हात काय करू शकते? रोटेट करू शकते. कुठेही कोणत्याही दिशांनी करू शकते, बरोबर, दोनपेक्षा जास्त दिशांनी करू शकते.
यालाच काय म्हटलं जातं, तर यालाच बॉल अँड सॉकेट जॉईंट उखळीचा सांधा म्हटलं जातं. सेम आपण पायासोबत खुब्यासोबत सुद्धा करू शकतो. त्यानंतर आहे सरकता सांधा. बघा नावावरूनच कळतं सरकता काय असेल, तर यामधली जी हाडं आहेत त्या हाडांची हालचाल होत नाही. त्या हाडांची काय होतं, तर ती हाडं फक्त एकमेकांवर सरकतात. काय होतात, ती हाडं फक्त एकमेकांवर सरकतात. मग कोणते हाडं सरकतात, जसं की मनगट. तुम्ही मनगटला जर असं केलं ना तर काय होईल, ही जी हाडं आहेत तुमच्या बोटांच्या खालची ही हाडं आणि मनगटाचं इथलं जे हाड आहे तुमचं, हे हाडं काय होतील, मनगटाची हाडं आणि ही हाडं एकमेकांवरती सरकली जातील. सेम पायाचा घोटा सुद्धा तसंच होतं. तर येतं सरकता सांधा. ठीक आहे, मग आपण जे सांध्यांचे प्रकार आहेत ते सुद्धा पाहिलेले आहे. आपण हाडं पाहिली, सांधे पाहिले. आपल्या चॅप्टरमधला आणखी एक पॉईंट आहे त्वचा, स्किन, त्याविषयी सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघा सर्वात महत्त्वाचं, त्वचा काय करत असते, ड जीवनसत्वाची निर्मिती करत असते. काय करते, ड जीवनसत्वाची निर्मिती करत असते. मग त्वचा आपल्या बॉडीचं जे म्हणजे आपल्या शरीराला उष्णता थंडी यापासून वाचवण्याचा काम, म्हणजे याच्यापासून प्रोटेक्टसुद्धा करत असते. आपण जर पाहिलं आपल्या त्वचेमध्ये स्वेट ग्लँड असतात, घर्मग्रंथी असतात, त्यापासून काय होतो, घाम बाहेर निघतो. दिसत नाही तुमच्या ज्या शरीरावर, तुम्हाला असे डॉटेड दिसत असतील पण ते काही घाम ग्रंथी नाही आहेत. आपल्याला ह्या ग्रंथी दिसत नाहीत, आपल्या डोळ्यांनी नाही पाहू शकत आपण. त्या ग्रंथींमधून घाम बाहेर पडत असतो, जे टाकाऊ पदार्थ जे आहे शरीरातील टाकाऊ गोष्ट ती बाहेर पडते. त्याचबरोबर त्वचेचा जो रंग असतो तो कशावर ठरतो, मेलॅनिन या रंगद्रव्यावरती त्वचेचा रंग ठरत असतो, गोरा असेल की काळा असेल व्यक्ती. ठीक आहे, त्याचबरोबर केसांचा रंग जो आहे तो सुद्धा मेलॅनिनमुळेच ठरत असतो. बघूया पुढे आपण. आता त्वचा जी आहे, त्वचेमध्ये पण थर असतात. म्हणजे त्वचा जर तुम्ही पाहिली, ही सपोज आपण त्वचेचं सेक्शन घेऊया एखादा तुकडा, तर या त्वचेचा जो सर्वात बाहेरचा जो थर आहे याला काय म्हणतो आपण, बाह्य स्तर म्हणतो. काय म्हणतो, बाह्य त्वचा म्हणतो. आणि या बाह्य त्वचेमध्ये सुद्धा मग वेगवेगळे थर, वेगवेगळ्या लेअर्स असतात. बाह्य त्वचेच्या जर तुम्ही खाली आलात, तर बाह्य त्वचेच्या खालचा जो स्तर आहे त्याला आपण म्हणतो अंतस्त्वचा. काय म्हणतो, अंतस्त्वचा. तर हा जो भाग आहे तो बाह्य त्वचेच्या खाली असतो. आणि मग अंतत्वचेच्या खाली आला तर तुम्हाला तिथे खाली दिसेल रक्तवाहिन्या, चेतातंतू यांचं जाळं असतं. ब्लड वेसल्स असतात, जे आपले इफ्रंट एफ्रंट फायबर्स असतात, चेतातंतू जे असतात, मज्जातंतू सॉरी, त्यांचं सर्वांचं काय असतं, जाळं आपल्या त्वचेच्या खाली असतं. कुठे, तर अंतत्वचेच्या खाली. आणि या लेअरच्या खाली मग तुम्हाला आढळतं उपत्वचीय थर. हा काय आहे, उपत्वचीय थर आहे. तर अशा प्रकारे त्वचेची काय असते, रचना असते. बघा आपण जर पाहिलं असेल म्हातारे लोक जे असतात, म्हणजे वयवृद्ध झालेले लोक, तर त्यांची स्किन जी असते ती अशी सुरकुत्या पडलेली दिसते. का आढळतं बरं तसं, तर काय असतं, आपण जेव्हा एक विशिष्ट एज लिमिटपर्यंत काय असतं, आपल्या त्वचेच्या खाली एक फॅट्सचा, मेदाचा थर साचलेला असतो. फॅट्सचा थर साचलेला असतो, मेदाचा थर असतो. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तो मेदाचा थर काय होत जातो, कमी होत जातो. पण तो मेदाचा थर आधी साचलेला असतो, त्यामुळे स्किन काय झालेली असते, आपली अशी ताणली गेलेली असते. आणि जेव्हा तो मेदाचा थर कमी होतो त्यावेळी ती स्किन मूळ जागेवर नाही येत, तर तिला अशा सुरकुत्या पडून जातात. म्हणजे तो मेदाचा थर कमी झाल्यामुळे वयोवृद्ध लोक जे असतात, म्हातारे लोक जे असतात, त्यांची स्किन अशी सुरकुत्या पडलेली दिसते. ठीक आहे, तर मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, केसांचा रंग सुद्धा मेलॅनिनमुळे ठरतो. तर काळे गडद केस जर असले तर ते शुद्ध मेलॅनिन असतं. आणि जर पांढरे केस असले, भुरे केस आपण म्हणतो, तर ते कशामुळे असतात, मेलॅनिनमधलं जे गंधक असतं त्यामुळे ते केसांचा रंग जो आहे तो कसा असतो, पांढरा असतो. तांबडे केस जर असले तर ते कशामुळे असतात, मेलॅनिनमधील लोहामुळे केसांचा रंग तांबडा होतो. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण हे जे त्वचा आहे त्याविषयी पाहिलं, काही केसांविषयी सुद्धा पाहिलं. मग आपण अस्थिसंस्था आणि जी त्वचा आहे हा पाठ व्यवस्थितपणे अभ्यासला आहे, बरोबर, आठवा पाठ होता आपला. त्यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे, तो म्हणजे गती आणि गतीचे प्रकार. फिजिक्समधला आहे, चला गती आणि गतीचे प्रकार बघा. पहिली गोष्ट, विस्थापन म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. विस्थापन, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर यामध्ये काय होतं, वस्तू जी असते या वस्तूचं काय होतं, स्थान बदलतं. ही वस्तू इथे आहे, इकडे आली, काय झालं, स्थान बदललं, म्हणजेच काय केलं आपण, विस्थापन केलं. मग आता आपण गती म्हणजे काय ते समजून घेऊया. तर एखाद्या वस्तूने ठराविक वेळेमध्ये, स्पेसिफिक टाईममध्ये जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केलं, विस्थापन केलं, तर हे जे विस्थापन केलेलं असतं हे विस्थापन म्हणजे काय असतं, म्हणजे वस्तूचं ठराविक वेळेमध्ये जर विस्थापन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, गती असं
म्हणतो. बघा, स्पेसिफिक गोष्ट लक्षात घ्या, ठराविक वेळेत झालेलं विस्थापन म्हणजेच काय, गती होय. तर गती म्हणजे काय कळालं असेल, तर वस्तूचं ठराविक वेळेमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी झालेलं विस्थापन म्हणजे काय असतं, गती असते. आपण ज्याला स्पीड म्हणतो ते असतं. मग आता गती समजला तर चालची डेफिनेशन आपण बघूया, की एकक कालावधीमध्ये म्हणजे स्पेसिफिक टाईममध्ये वस्तूने पार केलेलं जे अंतर असतं, काय, वस्तूने पार केलेलं अंतर. आता सपोज एकक कालावधीमध्ये ही वस्तू या ठिकाणी जाते, तर यामधलं, या दोन हातांमधलं जे अंतर आहे, या अंतराला काय म्हणतो आपण, या वस्तूची चाल असं म्हणतो. काय म्हणतो, चाल असं म्हणतो. मग चालचं सूत्र आहे पार केलेलं अंतर छेद अंतर पार करायला लागणारा वेळ. ठीक आहे, मग चाल म्हणजे काय हे कळालं असेल. आता चालचं एकक काय आहे, तर किलोमीटर प्रति तास किंवा मीटर पर सेकंड. आणि हेच मीटर पर सेकंड स्पीडचं गतीचं सुद्धा काय आहे, एकक आहे. ठीक आहे, मग आता आपण गती जी आहे तिचे, गतीविषयी पाहिलं, गतीचे प्रकार आता बघूया आपण. ठीक आहे, गतीचे जे प्रकार आहेत त्याविषयी बघूया. तर गतीच्या मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, रेषीय गती आणि नैक रेषीय गती. रेषीय गती जी आहे तिचे सुद्धा दोन प्रकार पडतात. रेषीय गती म्हणजे काय, तर एका रेषेमध्ये होणारं वस्तूचं एकक कालावधीमध्ये जे विस्थापन असतं त्याला आपण रेषीय गती म्हणतो. एका रेषेमध्ये विस्थापन होतं स्पेसिफिक टाईममध्ये. आणि या रेषीय गतीचे जे दोन प्रकार आहेत ते आहेत रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. रेषीय एकसमान गती म्हणजे काय, तर एकक कालावधीमध्ये वस्तूचं एकाच रेषेमध्ये जे काही होणारं विस्थापन आहे त्यामधलं अंतर सतत सारखं असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, रेषीय एकसमान गती म्हटलं जातं. म्हणजे हे जे काही विस्थापन होतं आहे तर ते एकक कालावधीमध्ये होतं आहे, हे डिस्टन्स कसं आहे, सारखं आहे. बघा, तुम्हाला एक्झाम्पल सांगितल्यावर अजून चांगलं कळेल, की जे संचलन करणारे सैनिक असतात, सैनिकांची जेव्हा परेड असते, एक दो करत जातात सैनिक, पण ते जेव्हा त्यांची परेड सुरू असते ते सेम डिस्टन्समध्ये काय करत असतात, पावलं टाकत असतात, समान अंतर म्हणजे एकदम परफेक्ट सगळ्यांचं दिसत असतं. तर सारख्याच यामध्ये काय करत असतात, ते विस्थापन करत असतात. तर त्याला आपण काय म्हणतो, रेषीय एक समान गती, एका रेषेत ते जातात आणि समान अंतर म्हणजे अंतर सारखंच असतं कंटिन्यू. त्याचबरोबर रेषीय असमान गती म्हणजे काय, तर एकक कालावधीत होणारं वस्तूचं विस्थापन ज्यामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी होणारं विस्थापन ज्यामध्ये अंतर कंटिन्यू सारखं राहत नाही, अंतर सतत बदलत असतं. कुठे, घसरगुंडीवरून एखादी मुलगी घसरत असेल सपोज, हां, तर घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी असेल तिच्या डिस्टन्समध्ये तिचं जे अंतर आहे ते असमान असतं. कसं असतं, असमान अंतर असतं. मग याला आपण काय म्हणतो, रेषीय असमान गती असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रकार आहे नैक रेषीय गती. नैक रेषीय गतीचे पण मग सब टाईप्स आहेत, जसं की आंदोलित गती. आंदोलित गती म्हणजे काय, तर इथे एका टोकाकडून काय होतं, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे अशी सतत काय होत असते, हालचाल होत असते किंवा काय होत असतं, विस्थापन होत असतं. आणि हे अशा प्रकारचे आंदोलने कुठे होतात, झोपाळ्यामध्ये होतात. तर याला काय म्हणतो आपण, आंदोलित गती म्हणतो किंवा पेंडुलम. ठीक आहे, त्यानंतर वर्तुळाकार गती. वर्तुळाकार मार्गाने काय असतं, विस्थापन होत असतं, फिरत असतं, जसं की घड्याळाचा काटा जो असतो, मिनिट काटा, वर्तुळाकार फिरत असतो. पुढे आहे यादृच्छिक गती. यादृच्छिक गतीमध्ये काय होतं, तर यादृच्छिक गतीमध्ये जी काही दिशा आहे विस्थापनाची, जी काही दिशा आहे किंवा जी चाल आहे यामध्ये सतत बदल होत असतो, ते सतत सारखं नसतं, बदल होत असतो, याला आपण यादृच्छिक गती म्हणतो. बघा, फुलपाखरू जेव्हा फिरतं, कसं इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असतं, ती फुलपाखराची जी गती आहे ना ती यादृच्छिक गती असते. काही फिक्स डायरेक्शन नसते, फिक्स चाल नसते, कुठेही फिरतं त्याला यादृच्छिक गती म्हणतात. नियतकालिक गती एक प्रकार आहे नैक रेषीय गतीचा. नैक रेषीय गती म्हणजे काय असतं, तर जे सरळ एका रेषेमध्ये होत नाही, जे एका रेषेमध्ये होत नाही त्याला आपण नैक रेषीय म्हणतो. ठीक आहे, तर नियतकालिक गतीमध्ये काय होतं, तर नियतकालिक गतीमध्ये एकाच बिंदूमधून जी गतिमान वस्तू असते ती पुन्हा पुन्हा जाते. म्हणजे काय, तर सपोज घड्याळ आहे, बरोबर, घड्याळाचा जो मिनिट काटा आहे, जर तुम्ही एका तासाचा विचार केला तर एका तासामध्ये मिनिट काटा जो आहे तो कितीतरी वेळा काय होतो, त्या 12 फिरून जातो. म्हणजे एक स्पेसिफिक पॉईंट नंतर 12 घड्याळाचा जो काटा आहे, मिनिट काटा, तो
खूप वेळा येतो, जसं की एका तासात 60 वेळा काय होतं मिनिट काटा 12 वरती येतो, म्हणजे एका स्पेसिफिक टाइम मधून काय होतंय तो पुन्हा पुन्हा जातोय, याला काय म्हटलं जातं नियतकालिक गती म्हटलं जातं किंवा मेरी गो राऊंड, त्यामध्ये पण काय होतं एक स्पेसिफिक पॉइंटला ते पुन्हा पुन्हा येत राहतं। तर अशा प्रकारे आपण गती आणि गतीचे प्रकार जे आहेत ते व्यवस्थितपणे बघितले आहेत। यानंतर आपण पुढचा पाठ बघणार आहोत तो म्हणजे बल आणि बलाचे प्रकार। तर बल म्हणजे काय हे आधी सुरुवातीला आपण समजून घेऊया। जसं की एखाद्या वस्तूवर आपण कोणत्याही प्रकारे ती वस्तू उचलण्यासाठी, खेचण्यासाठी किंवा ती वस्तू ओढण्यासाठी किंवा ती वस्तू ढकलण्यासाठी लावलेला जो जोर असतो त्याला आपण काय म्हणतो, बल असं म्हणतो, फोर्स असं म्हणतो। मग बलाशिवाय तुम्ही वस्तूचा आकार बदलू शकत नाही, वस्तूचा आकार बदलण्यासाठी आपल्याला बलाची, फोर्सची आवश्यकता असते। आता आपल्याला बलांचे जे प्रकार आहेत ते बघायचे आहेत। सुरुवातीला आहे स्नायू बल। स्नायू बल म्हणजे काय असतं, तर स्नायूंच्या सहाय्याने लावलेलं जे बल असतं त्याला आपण काय म्हणतो, स्नायू बल असतो। म्हणजेच काय, तर जे की तुम्ही एखादी वस्तू उचलताय किंवा एखाद्या, आता मी सपोज फळ्यावर लिहिते, मी काय करते माझ्या स्नायू जे मसल्स आहेत त्यांच्या सहाय्याने बल लावते, म्हणून ते झालं स्नायू बल। यांत्रिक बल, यांत्रिक बल म्हणजे काय, यंत्राच्या सहाय्याने लावलेलं बल, जसं की शिलाई मशीन आहे बरोबर, त्यानंतर मिक्सर आहे किंवा वॉशिंग मशीन आहे, विद्युत पंप, हे सर्व काय आहेत, यंत्राच्या सहाय्याने तिथे बल लावलं जातं। ऑब्व्हियसली स्नायूंचा देखील समावेश होतो त्यामध्ये, पण यंत्रांच्या सहाय्याने ते बल लावलं जातं म्हणून त्याला यांत्रिक बल असं म्हटलं जातं। त्यानंतर आहे गुरुत्वीय बल। गुरुत्वीय बल म्हणजे काय असतं, तर पृथ्वीचं जे काही एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचं किंवा आपल्याकडे खेचणारं जे बल आहे त्याला आपण काय म्हणतो, गुरुत्वीय बल असं म्हणतो। मग गुरुत्वीय बलाचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला होता, तर सर आयझॅक न्यूटन जे आहेत, न्यूटनने शोध लावला होता गुरुत्वाकर्षणाचा। 17व्या शतकामध्ये काय केलं होतं, शोध लागला होता, कसा लागला होता माहिती असेल इंटरेस्टिंग, की जर ते एका झाडाखाली बसले होते ॲपलच्या झाडाखाली आणि त्यांच्या जवळ काय झालं, ते ॲपल जे होतं ते वरून खाली पडलं, मग त्यांना असं वाटलं खालीच का पडलं, वर का नाही गेलं ॲपल, मग विचार केला तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा त्यातून शोध लागला होता। आणि मग त्यांनी असं सांगितलं होतं की एखादी वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे आपण जर वर फेकली तर ती वर जाईल, पण एका विशिष्ट लिमिटनंतर ती वर जाताना तिचा वेग कमी कमी होत जातो आणि मग ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली यायला लागते आणि खाली येताना गुरुत्वाकर्षणामुळे तिचा स्पीड अजून वाढतो। ठीक आहे, हे झालं गुरुत्वीय बल। पुढचं आहे चुंबकीय बल। तर हे काय असतं, चुंबकामुळे अप्लाय केलेलं बल असतं। जसं की चुंबक जर तुम्ही हातात घेतलं आणि खेळ ठेवले, लोखंडी खेळ किंवा लोखंड ठेवलं, ते लगेच काय होतं, अट्रॅक्ट होतं चुंबकाकडे, का तर हे चुंबकीय बल त्यामध्ये असतं। पुढचं आहे घर्षण बल। काय आहे घर्षण बल, फ्रिक्शनल फोर्स। काय होतं, तर दोन गोष्टींमध्ये घर्षण होतं आणि त्यापासून हे बल निर्माण होतं। सपोज मी बोर्डवरती काहीतरी लिहिते, पण का लिहिलं जाते, तर बोर्ड आणि या पेनमध्ये काय होतं, घर्षण होतंय। किंवा जर तुम्ही रस्त्यावर चालताय तर काय होतं, ते घर्षण होतं, त्यामुळे तुम्ही चालू शकता। जर घर्षण तिथे नसतं तर काय झालं असतं, तुम्ही पडला असतात। जर एकदम घर्षण नसतं तर काय होतं, जसं की केळीच्या सालावरून आपण पडतो, तेल जर सांडलेलं असेल तर आपण पडतो, तर घर्षण नसलं तर आपण चालू नाही शकत। किंवा रोडवर गाडी चालते तर ती का चालते, तर घर्षणामुळे चालते। रस्ता आणि टायरामध्ये काय होतं, घर्षण होतं। टायर कधी पण तुम्ही पाहिलं तर गुळगुळीत नसतात, अशा त्याला वेगळ्या खाचांचं रचना असते टायरला, का असते, घर्षणासाठी ती रचना असते। इव्हन चिखलामध्ये कधी गाडीचं टायर फसलं तर तुम्ही पाहिलं असलं, आपण लाकडी फळी वगैरे टाकून त्या गाड्या काढतो, घर्षण होण्यासाठी लाकडी फळी तिथे टाकतात। ठीक आहे, मग घर्षण अशा प्रकारे असतं, म्हणजे दोन पृष्ठभाग एकमेकांमध्ये घासून ते बल तयार केलं जातं किंवा बल तयार होतं। ठीक आहे, म्हणजे घर्षण बल। त्यानंतर आहे स्थितिक विद्युत बल। बघा, यामध्ये काय होतं की जे घर्षण असतं त्या घर्षणामुळे काय होतं, रबर किंवा प्लास्टिक यांसारख्या ज्या गोष्टी आहेत, एबोनाईट वगैरे यांसारखे जे पदार्थ आहेत, या पदार्थांवरती एक विद्युत भार निर्माण होत असतो। आणि हा जो निर्माण झालेला विद्युत भार असतो किंवा असे जे विद्युतभारित पदार्थ असतात, या पदार्थांमध्ये जे बल निर्माण होतं त्याला आपण काय म्हणतो, स्थितिक विद्युत बल असं म्हणतो। बघा, याचं उदाहरण तुम्ही शाळेमध्ये एक प्रयोग ऐकला असेल किंवा करून पण पाहिला असेल, जसं की कागदाचे तुकडे घ्यायचे, केसांना घासायचे आणि एका टेबलवर ठेवायचं आणि कंगवा घ्यायचा, किंवा कागदाचे तुकडे नुसते टाकायचे तुकडे करून आणि कंगवा घ्यायचा, कंगव्याला तुम्ही काय करायचं, केसांना घासायचं आणि मग तो कंगवा काय करायचा, त्या कागदाच्या तुकड्यांजवळ न्यायचा। काय होतं, अशा वेळी ते जे कागदाचे तुकडे आहेत ते कंगव्याला चिपकायला लागतात। का होतं, तर घर्षणामुळे जो विद्युत भार निर्माण होतो त्यामुळे तसं होतं, त्या कागदांच्या तुकड्यांची हालचाल व्हायला लागते। किंवा फुगा जरी तुम्ही तसं केलं, घासलं आणि जर तुम्ही भिंतीजवळ नेलं किंवा मग
जर पाहिलं की आपण केस आपल्या हाताजवळ आणलं तर आपले जे काही अंगावर हातावरचे केस वगैरे ते पण हालायला लागतात, तर ते कशामुळे होतं, या स्थितिक विद्युत बलामुळे ते होतं. तर अशा प्रकारे आपण बल आणि बलाचे प्रकार याविषयी पाहिलेलं आहे. एक लास्ट डेफिनेशन बघूया, ते म्हणजे वजन. वजन म्हणजे काय असतं, तर वस्तूवरचं जे गुरुत्वीय बल असतं, तर ते एखाद्या वस्तूचं गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचं काय असतं, वजन असतं, वेट असतं, जे आपण किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये मोजतो. तर अशा प्रकारे आपण बल आणि बलाचे प्रकारसुद्धा अभ्यासलं आहे. यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे, जो कार्य आणि ऊर्जाच्या संबंधित आहे. तर आपला 11वा पाठ आहे कार्य आणि ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा या दोन्ही घटकांचा आपल्याला इथे वेगळा अभ्यास करायचा आहे, म्हणजे एकाच पाठाखाली. पण दोन्ही गोष्टी तशा जर पाहिल्या आपल्याला वाटतात सिमिलर, म्हणजे कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते, बरोबर. बघूया आपण एक एक गोष्ट व्यवस्थितपणे. आता कार्य झालंय किंवा तुम्ही कार्य करताय असं कधी म्हटलं जातं, तर ज्यावेळी एखादी गोष्ट किंवा एखाद्या वस्तूला तुम्ही बल लावता आणि एखाद्या वस्तूचं बल लावून विस्थापन होतं, तेव्हा आपण काय म्हणतो की कार्य झालेलं आहे. म्हणजे आता हा पेन आहे, हा सपोज मी एका ठिकाणावर ठेवला आणि तिथून मी दुसऱ्या ठिकाणी हलवला, तर मी काय केलं, बल लावलं, बरोबर. आणि बल लावून हे काय केलं, दुसऱ्या ठिकाणी त्याला आणलं, म्हणजेच काय केलं, त्याचं विस्थापन झालं. आणि यालाच आपण काय म्हणतो, हे एक प्रकारचं काय आहे, कार्य आहे, की या पेनाला मी उजव्या हातामधून डाव्या हातामध्ये आणलं, म्हणजेच काय झालं, एक कार्य झालेलं आहे. मग आता ही कार्य करण्याची जी क्षमता असते, हे कार्य करण्यासाठी जी माझी क्षमता होती, या क्षमतेला, या कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं जातं, ऊर्जा म्हटलं जातं. मग आता कार्य आणि ऊर्जा या दोघांचं सुद्धा SI पद्धतीमध्ये जे एकक आहे ते आहे जूल. काय आहे, जूल, ठीक आहे. SI म्हणजे एक सिस्टम इंटरनॅशनल पद्धतीमध्ये एकक काढलं जातं, ठीक आहे. जूल एकक आहे कार्य आणि ऊर्जेचं. तर ऊर्जेची जी रूपं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जा असते, ती आपल्याला आता बघायची आहेत. सुरुवातीला यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे यांत्रिक ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता जी असते तिला आपण ऊर्जा म्हणतो. मग यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, तर यांत्रिक कार्य करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते तिला आपण यांत्रिक ऊर्जा म्हणतो. मग यांत्रिक ऊर्जा जी आहे, म्हणजे यांत्रिक काम करण्यासाठी, यांत्रिक काम कोणतं असतं, मग याआधी तुम्हाला मी यांत्रिक बल वगैरे सांगितलं होतं, म्हणजे यंत्राच्या सहाय्याने जे काही आपण कामं करतो ते यांत्रिक कार्य असतं. तर हे यांत्रिक कार्य करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते ती असते यांत्रिक ऊर्जा. मग या यांत्रिक ऊर्जेमध्ये सुद्धा दोन प्रकार येतात, ते म्हणजे स्थितिज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. स्थितिज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. स्थितिज ऊर्जा म्हणजे काय असते, तर एखाद्या विशिष्ट स्थितीमुळे वस्तूमध्ये एक ऊर्जा साठवली जाते आणि त्या ऊर्जेला आपण काय म्हणतो, स्थितिज ऊर्जा असं म्हणतो. एका स्थितीमुळे ती ऊर्जा साठवली जाते. जसं धरणाचं पाणी तुम्ही पाहिलं, धरण कसं असतं, उंचीवरती असतं, त्यामुळे ते पाणी येतं, मग ते जेव्हा जनित्रावर पडतं ते उंचीवरून पडतं, मग ते जनित्र फिरतं. तर हे काय होतं, स्थितिज ऊर्जेचं उदाहरण आहे. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय, तर गतिज ऊर्जा म्हणजे गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय, गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. जेव्हा ते पाणी जनित्रावर पडतं धरणाचं, त्याला एक गती प्राप्त होते आणि मग त्यातून ऊर्जेची निर्मिती होते, याला काय म्हटलं जातं, गतिज ऊर्जा म्हटलं जातं, ठीक आहे. तरी स्थितिज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा सोपं आहे. स्थितिज ऊर्जा स्थितीमुळे आणि गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला ऊर्जेचा पुढचा प्रकार बघायचा आहे, जो आहे उष्णता ऊर्जा, हीट एनर्जी. उष्णता ऊर्जा कशी असते, तर उष्णता ऊर्जा म्हणजे आपल्याला एखाद्या स्रोताकडून किंवा सूर्यप्रकाशामधून आपल्याला काय मिळत असते, उष्णता मिळत असते. म्हणजे सूर्यप्रकाश काय आहे, उष्णता ऊर्जा आहे. आणि हे जे उष्णता ऊर्जा आहे किंवा उष्णतेचं आपण जर एकक पाहिलं तर ते आहे कॅलरी. कॅलरीमध्ये उष्णता मोजली जाते. पुढचा आहे प्रकाश ऊर्जा. काय आहे, प्रकाश ऊर्जा. आता सूर्याकडून जो काही प्रकाश येतो त्या प्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती काय करत असतात, तर वनस्पती प्रकाश संश्लेषण करून त्यांचं अन्न स्वतः तयार करत असतात. म्हणजे तिथे काय केलं जातं, प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. काहीतरी आतमध्ये केमिकल रिएक्शन होतात आणि मग अन्न तयार होतं, तरी ते प्रकाश ऊर्जेचं काय होतं, रासायनिक ऊर्जेत रूपांतर होतं. आणि याचाच अर्थ किंवा प्रकाशाच्या सहाय्याने काय केलं जातं, अन्न निर्मिती केली जाते. म्हणजेच काय होतं, काहीतरी कार्य घडतं. मग आपण म्हणलंय की कार्य करण्याची जी क्षमता असते ती काय असते, ऊर्जा असते. म्हणजेच काय, तर प्रकाश ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे, ठीक आहे. त्यानंतर ध्वनी ऊर्जा.
ध्वनी आता जर तुम्ही पाहिलं तर ध्वनीमुळे सुद्धा काय होतं, ध्वनीमुळे काहीतरी कार्य होत असतात आणि म्हणून ध्वनी सुद्धा काय आहे, एक ऊर्जा आहे. ध्वनीमुळे काहीतरी कार्य होत असतात म्हणजे जर तुम्ही पाहिलं की जे काही व्हायब्रेशन्स असतात भरपूर वेळा, किंवा सपोज बेल आहे, आपल्या दाराची जी बेल आहे ती बेल जरी वाजवली, आवाज जरी आला तरी आपल्याला कळतं की कोणतरी आलंय, आपण जाऊन दार उघडतो, जे एक प्रोसेसच आहे ना, त्या ध्वनीमुळे काही ना काही होत असतं. म्हणून ध्वनीसुद्धा काय, एक कार्य करण्याची क्षमता ध्वनीमुळे सुद्धा मिळते. तर ध्वनी काय आहे, तर ध्वनी ही ऊर्जा आहे. म्हणून ध्वनीसुद्धा एक ऊर्जेचा प्रकार आहे. त्याचबरोबर रासायनिक ऊर्जा, बघा रासायनिक ऊर्जा जर तुम्ही पाहिलं तर रासायनिक ऊर्जा काय असते, रासायनिक क्रियेमधून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती असते रासायनिक ऊर्जा. म्हणजे जर तुम्ही पाहिलं जे लेड ॲसिड बॅटरीज असतात, त्या लेड ॲसिड बॅटरीमधून आपल्याला काय मिळत असते, विद्युत ऊर्जा मिळत असते, इलेक्ट्रिक ऊर्जा मिळत असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे ऊर्जेचीही काही रूपं आहेत. विद्युत ऊर्जा म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे, आपल्याला जे आपल्या लाईट वगैरे असतात त्यापासून जी ऊर्जा मिळते ती, मग याला आपण काय म्हणतो, तर ही झाली तुमची विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा. तर अशा प्रकारे आपण ऊर्जेची रूपं पाहिली. आता आपल्याला ऊर्जेचं जे रूपांतरण आहे त्याविषयी बघायचं आहे. ऊर्जेचं रूपांतरण कशा प्रकारे होते मी व्यवस्थित सांगते, एकदम व्यवस्थित लक्ष द्या आणि पूर्ण प्रोसेस बघा हा कसं फिरून येते एक चक्र असल्यासारखं. आपल्याला माहिती आहे की सूर्य हा ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत मानला जातो. का मानला जातो हे आता आपण बघणार आहोत. सूर्य काय करत असतो, सूर्य आपल्याला उष्णता देतो, सूर्य उष्णता देतो. मग ह्या उष्णतेचा वापर कुठे होतो, तर समुद्राचं जे काही पाणी असतं त्या पाण्याची काय होते, वाफ होते समुद्राच्या पाण्याची. सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्यप्रकाशामुळे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं, तापमान तिथे निर्माण होऊन वाफ होते पाण्याची, समुद्राच्या वाफ झाली की ती वाफ काय होते, हवेत जाते, वर जाते आणि त्या वाफेची काय होतात, ढग तयार होतात. ढग तयार झाले म्हणजेच काय होणार, ढगांपासून पुढे पाऊस पडणार. मग ढगांपासून पाऊस पडला, पाऊस पडल्यावर ते पाणी कुठेतरी साचणार किंवा नदीमध्ये ते पाणी येणार. मग नद्या वाहत जाणार, नद्या वाहत जाणार आणि नद्यांमधून मग ते पाणी कुठे जातं, धरणामध्ये जातं. एखाद्या धरणामध्ये पाणी गेलं, आता मी तुम्हाला मगाशी ते स्थितिज ऊर्जा सांगत असताना म्हटलं होतं की धरण कसे असतात, उंचावर असतात आणि त्यामुळे ते जे पाणी आहे मग ते खाली येणार, मग तिथे जनित्र असतात त्या जनित्रावर पडणार. म्हणजे इथे काय झालं, स्थितिज ऊर्जा आली. बघा उष्णता ऊर्जापासून सुरुवात केली होती, इथे आली स्थितिज ऊर्जा. स्थितिज ऊर्जा झाली, मग आता जनित्रावर पाणी पडणार, जनित्र गतीने फिरणार, मग गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा झाली, त्यानंतर काय होतं, जनित्र जे आहे ते काय करायला लागतं, फिरायला जातं, फिरायला लागतं गतिज ऊर्जेमुळे. आणि जनित्र फिरलं गतिज ऊर्जेमुळे की नंतर त्यातून काय होते, विजेची निर्मिती होते. म्हणजेच काय आली, विद्युत ऊर्जा आली. विद्युत ऊर्जेत रूपांतर झालं गतिज ऊर्जेचं. त्यानंतर आता तुम्ही जर हीच विद्युत ऊर्जेचा विचार केला तर ह्याचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. सपोज पंख्यामध्ये आपण विजेचा वापर केला, म्हणजे पंखा गोल गोल फिरणार, स्पीडने फिरणार, हे काय आहे, गतिज ऊर्जेचं उदाहरण आहे. पंखा म्हणजे गतीमुळे पंखा फिरतो, गतिज ऊर्जा. त्याचबरोबर ही वीज जर तुम्ही एखाद्या टेपमध्ये वापरली तर काय होतं, टेपमधून काय येतो, आवाज येतो आपल्याला, वेगवेगळे गाणे, तुम्ही जे पण रेडिओ काही, तर यातून काय येतो, एक ध्वनी येतो. म्हणजेच काय होतं, या विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये सुद्धा होऊ शकतं. मग अशा प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर एका ऊर्जेचं रूपांतर हे दुसऱ्या ऊर्जेमध्ये होत जातं, म्हणजे यालाच आपण ऊर्जेचं रूपांतरण म्हणतो. आणि म्हणून सूर्य काय आहे, ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यापासून, सूर्याच्या उष्णतेपासून ही काय होते, सगळी प्रोसेस सुरू होते, ऊर्जेचं रूपांतर व्हायला लागतं. म्हणून सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. मग आता ऊर्जेचे आपल्याला एक स्रोत आणखी बघायचे आहेत, थोडे प्रकारानुसार बघूया, थोडं वर्गीकरण करूया. जसं की पारंपरिक अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक नवीकरणीय ऊर्जा स्रोत. मग आता नावावरून आपल्याला तसं इथे कळते, किंवा पारंपरिक, पारंपरिक म्हणजे काय, परंपरेने चालत आलेले, म्हणजे आपण पूर्वीपासून त्याचा वापर करत आलोय. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे काय, तर याचा आपण पूर्वीपासून वापर करत नव्हतो, म्हणजे ते आत्ता आहेत, किंवा जर तुम्ही पाहिलं तर ते लेटेस्ट आपण त्याचा वापर करायला लागलोय. अनवीकरणीय, अनवीकरणीय म्हणजे काय, पुन्हा आपण नव्याने ते निर्माण करू शकत नाही, पुन्हा निर्माण करता येत नाही. म्हणजेच काय, अनवीकरणीय म्हणजे एकदाच वापर करू शकतो आपण त्याचा. जसं की कोळसा, कोळशाचे साठे जमिनीमध्ये असतात, तुम्ही कोळसा निर्माण नाही करू शकत, तो ऑलरेडी जमिनीमध्ये असतो. एकदा जर ते भूगर्भातील साठा संपला
मग तुम्ही कुठून आणणार कोळसा? जसं की तुम्हाला आता तुटवडा जाणवतोय आपल्याला कोळशाचा, बरोबर? तर हे कसं आहे, अनवीकरणीय आहे, किंवा पेट्रोल, नैसर्गिक वायू हे जे घटक आहे ते अनवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत. नवीकरणीय, अपारंपरिक म्हणजे काय? नवीकरणीय. तर नवीकरणीय म्हणजे काय? आपण पुन्हा निर्माण करू शकतो. आणि हे जे स्रोत आहेत नवीकरणीय स्रोत, ते अखंड आहेत, अक्षय आहेत, खूप प्रमाणात उपलब्ध आहेत, पुन्हा पुन्हा तुम्ही वापरू शकता, ते कधी संपू शकत नाहीत. जसं की आता आपल्याला त्याचे उदाहरणं बघायचे आहेत. मग येतं तुमचं त्यामध्ये सौर ऊर्जा. सौर ऊर्जा कशापासून प्राप्त होते? सूर्यापासून मिळते सौर ऊर्जा, बरोबर. मग सूर्यापासून सौर ऊर्जेचा वापर करून आपण सौर कुकर, भरपूर गोष्टी बनवतो. अशा सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून आपण मग विद्युत निर्मिती सुद्धा करतो. म्हणजे भरपूर सौर घटक असतो, भरपूर गोष्टी आपण तयार करतो. सूर्याची ऊर्जा संपू शकते का? नाही, सूर्य तर असणारच आहे. पवन ऊर्जा, पवन वारा, वाऱ्यापासून काय होते? उष्णतेची निर्मिती होते, ऊर्जेची निर्मिती होते. मग आता ही जी पवन ऊर्जा आहे यामध्ये काय येतं? तर पवन चक्की. काय येतं? पवन चक्की. मग पवन चक्की जी आहे त्यापासून पवन ऊर्जेची काय होते? निर्मिती होत असते, ठीक आहे. आणि वारा पण कधी संपणार नाहीये. त्याचबरोबर सागरी ऊर्जा जी आहे, इथे काय केलं जातं? तर समुद्राच्या जी समुद्राची खाडी असते, तर त्या खाडीचा जो चिंचोळा भाग असतो, म्हणजे असं खाडी जे असं मूग जे खाडीचं आपण पकडू शकतो, तर एक भाग, लहानसा भाग असतो. मग त्या भागामध्ये काय होतं? ज्या काही लाटा येतात त्या फोर्सनी येत असतात. मग तिथे एक भिंत टाकून काय केले जाते? तर त्यांचा फोर्स वाढतो भरतीओटीच्या वेळी. याचं मग जास्त फोर्स जर असेल तर मग त्यापासून विजेची निर्मिती केली जाते. आणि याला म्हणतो आपण सागरी ऊर्जा. त्याचबरोबर जलविद्युत, समुद्राचं पाणी सुद्धा कधी संपणार नाही बघा. जलविद्युत, जलविद्युत म्हणजे काय आहे? तर जलविद्युत ऊर्जा म्हणजे धरणं जी असतात आपली, त्या धरणांच्या पाण्यापासून काय केली जाते? विद्युत निर्मिती केली जाते जनित्रांच्या सहाय्याने, राईट. त्यानंतर अणुऊर्जा, अणुऊर्जेचा सुद्धा वापर होतो. युरेनियम, थोरियम यांसारख्या गोष्टींपासून काय केली जाते? अणुऊर्जा निर्मिती केली जाते. त्यानंतर आहे समुद्री लाटा, समुद्री लहरी. समुद्री लहरी ज्या आहेत, समुद्री लाटा ज्या आहेत, त्या लाटांच्या सहाय्याने टर्बाईन फिरून मग ऊर्जेची निर्मिती केली जाते. तर हे जे स्रोत आहेत सर्व, समुद्र, अणु, जलविद्युत म्हणजे पाणी, सागर म्हणजे समुद्र, त्यानंतर जे काही पवन आहे, वारा, सूर्य, हे सर्व कसे आहेत? अक्षय आणि अखंड ऊर्जेचे स्रोत आहेत, नवीकरणीय आहेत, कधी संपू शकणारे म्हणजे कधी न संपू शकणारे आहेत ते, ठीक आहे. तर हे इथे लक्षात ठेवा. त्यानंतर एक लास्ट आपल्यासाठी एक हरित ऊर्जा, ही एक गोष्ट आपल्याला बघायची आहे. हरित ऊर्जा म्हणजे काय असते? तर अशा प्रकारची ऊर्जा की ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून आपल्याला कार्बन, धूर, त्याचबरोबर याचे जे विविध घटक असतात, जसं की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, हे जे हानिकारक गोष्टी आहेत वातावरणासाठी, पर्यावरणासाठी, तर ते निर्माण होत नाही. अशी जी ऊर्जा स्रोत असतात किंवा अशा ऊर्जा स्रोतांपासून निर्माण होणारी जी ऊर्जा असते तिला आपण हरित ऊर्जा म्हणतो किंवा हरित ऊर्जा स्रोत असं म्हणतो. मग सध्या काळाची गरज बनलेली आहे हरित ऊर्जा, नाही तर आपल्यासाठी इथे राहणं खूप हानिकारक होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण कार्य आणि ऊर्जा हा जो पाठ आहे व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. यानंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे, जो आहे ध्वनी. काय आहे? ध्वनी, साऊंड, बरोबर. बघा, ध्वनी जे आहे याविषयी आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेवढंच आपण बघणार आहोत. स्टेट बोर्ड, आता स्टेट बोर्डमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त करून तुम्हाला काय दिलं जातं तिथे, तर ते प्रयोग वगैरे. आणि आता आपण काही प्रयोग करायचे नाही आहेत आपल्याला, आपल्याला फक्त जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत, काही कन्सेप्ट्स आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. मग ध्वनी जर तुम्ही पाहिलं तर ध्वनी म्हणजे काय? बघा, ध्वनी पहिल्या गोष्टी म्हणजे जर पाहिलं तर ध्वनी निर्मितीसाठी किंवा ध्वनीसाठी एक माध्यमाची गरज असते आणि कंपनाची गरज असते. म्हणजे कंपन निर्माण होऊन जो काही आवाज निर्माण होतो, म्हणजे मी एक व्याख्या केलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी, ही काही व्याख्या स्टेट बोर्डमध्ये दिलेली नाही आहे, पण मी माझ्या रीडिंगच्या अंडरस्टँडिंगने ही व्याख्या बनवली आहे की जेव्हा कंपनाने निर्माण होणारा जो आवाज असतो, कंपनामुळे जो आवाज निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो? ध्वनी असं म्हणतो. कंपनामुळे का म्हटलं मी? कारण बघा, तुम्ही जर पाहिलं, तुम्ही सपोज ताट आपलं खाली, आपल्या हातातून ताट जर खाली पडलं, भांड्याचं जे स्टीलचं वगैरे ताट असतं, आपल्या हातातून खाली पडलं, ते कंटिन्यू काय होत राहतं? व्हायब्रेट होत राहतं, गोल गोल फिरत राहतं, व्हायब्रेट होत राहतं. आणि त्या व्हायब्रेशनमुळे तो आपल्याला आवाज जाणवत असतो, त्या कंपनांमुळे तो आवाज येत असतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ध्वनी म्हणतो. जेव्हा तुम्ही ते ताट असं थांबवताना हातात पकडता, त्यावेळी ते कंपन थांबतात आणि त्यामुळे ध्वनीसुद्धा थांबतो, आवाजसुद्धा थांबतो. म्हणून ध्वनी म्हणजे काय?
कंपनामुळे निर्माण झालेला आवाज. मग आता ध्वनी म्हणजे काय हे कळालं, मग ज्या वस्तूंमधून ध्वनी निर्माण होतो त्यांना आपण काय म्हणतो, ध्वनी स्रोत असं म्हणतो. काय म्हणतो, ध्वनी स्रोत असं म्हणतो. आता ध्वनी किंवा जे काही नाद आहे म्हणजे आवाज, आवाजाची निर्मिती आहे, त्याचबरोबर प्रसारण आहे, आणि मग त्यांचं जे काही परिणाम आहे, या सर्वांच्या बद्दलचा जो अभ्यास आहे किंवा या सर्वांच्या बद्दलचं जे विज्ञान आहे याला आपण काय म्हणतो, ध्वनीशास्त्र असं म्हणतो. काय म्हणतो, ध्वनीशास्त्र असं म्हणतो. मग आता ध्वनी आपण जे मी इथे तुम्हाला म्हटलं प्रसारण ध्वनीचं, तर ध्वनीचं प्रसारण म्हणजे काय ते एकदा आपण बघूया. जसं की जे वायू आहे बरोबर, त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं द्रव माध्यम किंवा स्थायू माध्यम, हे तीन माध्यमांचा जर तुम्ही विचार केला ना, तर वायूपेक्षा द्रव माध्यमामधून काय होतं, ध्वनीचं प्रसारण जास्त प्रमाणात होतं, आणि द्रव माध्यमापेक्षा सुद्धा स्थायू माध्यमातून काय होतं, ध्वनीचं प्रसारण आणखी जास्त प्रमाणात होतं. आता प्रसारण म्हणजे काय, तर ज्या काही ध्वनीच्या लहरी असतात, ज्या साऊंड वेव्स असतात, ध्वनी लहरी असतात, या ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणं म्हणजेच काय, ध्वनी प्रसारण होय. ध्वनी लहरींचं सगळीकडे पसरणं, सर्व बाजूंनी पसरणं म्हणजेच काय, ध्वनीचं प्रसारण होणं होय. म्हणजे प्रसारण म्हणजे ध्वनी लहरी पसरणं, ठीक आहे. मग मी तुम्हाला जसं आधी म्हटलं की ध्वनीच्या प्रसारणासाठी काय गरजेचं असतं, माध्यम नेहमी गरजेचं असतं. काय गरजेचं असतं, माध्यम नेहमी गरजेचं असतं. बघा तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही एखाद्या उंच ठिकाणी गेलात जिथे हवा खूप जास्त असते, एखाद्या पर्वत टेकड्यांवर गेलात, हवा खूप जास्त असते, त्यामुळे तुम्हाला तिथे खूप जोरजोरात बोलावं लागतं, आणि थोड्या डिस्टन्सवर जरी तुमचा मित्र किंवा तुमचा नातेवाईक उभे असले आणि हवा खूप सुटली असेल ना, तुम्ही जर काही बोललात ना, ते त्यांना ऐकू नाही येत. का, हवेमुळे. म्हटलं वायूमध्ये जे प्रसारण आहे ते कमी होतं सर्वात. त्यानंतर पाण्यामध्ये, द्रवामध्ये जर तुम्ही पाहिलं, द्रवामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये वगैरे असता किंवा पाण्यात असता, बाहेरचे काय बोलतात ते तुम्हाला व्यवस्थित ऐकू नाही येत, कळत नाही. का कळत नाही, कारण वायूपेक्षा थोडं आहे म्हणजे आवाज द्रवामध्ये आहे, पण स्थायूपेक्षा कसं आहे, द्रवामध्ये सुद्धा कमीच ध्वनीचं प्रसारण होतं, त्या ध्वनीलहरी तेवढ्या पसरत नाहीत, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर स्थायू जे आहे त्या स्थायूमध्ये जास्त प्रमाणात होत असतं काय, ध्वनीचं प्रसारण. म्हणजे जसं मी तुम्हाला मग अशी म्हटलं की एखादं ताट खाली पडलं, ताट स्थायू आहे, पण ते खाली पडल्यावर इतका आवाज होतो की त्याचे सगळे लहरी पसरायला लागतात. मग माध्यमाची गरज असते, ठीक आहे. आता जसं ध्वनी आपल्याला माहिती आहे, पण आपण गोंगाट पण म्हणतो, ध्वनी म्हणजे गोंगाट नाही. गोंगाट म्हणजे काय, तर जो आपल्या कानाला नकोसा वाटणारा, आपल्याला नकोसा वाटणारा जो आवाज असतो, जो कर्कश आवाज असतो, त्रासदायक जो आवाज असतो, मोठा कर्कश आवाज जो असतो, त्याला आपण गोंगाट म्हणतो, ठीक आहे. आता गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण हे पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता आपण ध्वनी प्रदूषण बघूया. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर ऐकायला त्रासदायक असणारा ध्वनी. कसा, ऐकायला त्रासदायक असणारा ध्वनी. आणि या ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर फार वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, एखाद्या व्यक्तीला जर बीपीचा त्रास असेल किंवा आधी जर कधी अटॅक वगैरे येऊन गेला असेल, हृदयविकाराचा झटका, आणि जर त्याला आपण डीजे मोठमोठे असतात किंवा खूप साऱ्या ध्वनीमध्ये ठेवलं ना, पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. किंवा बीपीचा त्रास असेल तरीसुद्धा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ध्वनी जितका आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतो. तर बघा, जर ध्वनी प्रदूषण झालं तर ऐकण्याची क्षमता आपली कमी होऊ शकते, बहिरेपणा येऊ शकतो आपल्याला, किंवा थकवा येऊ शकतो त्या ध्वनीमुळे, मानसिक थकवा, अर्थातच मानसिक थकवा येतो, चिडचिड व्हायला लागते, अशांत वाटायला लागतो. आपण कोणतंही आपलं जे काम आहे ते एक फोकस करून आपलं काम नाही करू शकत. आपण अभ्यास जरी करायला बसलो, आपल्याला जर आजूबाजूने आवाज येत असेल, आपला अभ्यासात मन नाही लागत. तुम्ही आता पेपर जरी सोडवायला गेलात, पेपरच्या वेळी जर इकडून तिकडून जोरजोरात आवाज आला, आपल्याला लगेच डिस्टर्ब होतं. लायब्ररीत आपण अभ्यास करायला बसलेलो असतो, आपण एकदम मन लावून ध्यानाने अभ्यास करत असतो, शेजारचं काही बोललं की लगेच आपलं मन भटकतं, आपण चिडतो त्याच्यावर. का, कारण ते आपण शांत एकाग्र ह्याने अभ्यास नाही करू शकत, किंवा एक गोष्ट करू शकत नाही, कोणते कार्य करू शकत नाही. तर ध्वनी इतके हानिकारक असू शकते, ध्वनी प्रदूषण मोस्टली, ठीक आहे. मग ध्वनी प्रदूषण एक सामाजिक समस्या आहे. काय आहे, सामाजिक समस्या आहे. मग शक्य तितकं तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही ध्वनी प्रदूषण स्वतःकडून तरी टाळण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की रॉबिन आणि वुडकॉक हे जे पक्षी आहेत ना, या पक्ष्यांना त्यांचं भक्ष्य मिळवण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी जमिनीमध्ये असणारे जे गांडूळ असतात ना, बघा जमिनीतले गांडूळ,
आपल्याला त्यांचा आवाज काही कळत पण नाही गांडूळ कुठे दिसल्याशिवाय. पण या पक्ष्यांना, रॉबिन आणि उल्कॉक या दोन पक्ष्यांना, जमिनीमधल्या गांडळाचा सुद्धा आवाज काय येतो ओळखून येतो, आणि मग ते त्यांना जाऊन पकडतात, त्यांना आपलं भक्ष्य बनवतात. का कळतं त्यांना? कारण त्यांचे जे काही श्रवण इंद्रिय असतात ती कशी असतात, अत्यंत संवेदनशील असतात. जसं की काही प्राणी, जसं कुत्रा, कुत्र्याचे पण श्रवण इंद्रिय थोडे संवेदनशील आहेत, म्हणजे त्याला आपल्यापेक्षा जास्त डेसिबलचं पण आवाज ऐकू येऊ शकतो. जसं भूकंप होणार असलं ना, तर त्याला काय होतं, कुत्र्याला आधीच जाणवतं की भूकंप होणार आहे. लहान बाळाचे सुद्धा श्रवण इंद्रिय चांगले असतात, त्यांना सुद्धा आधीच जाणवायला लागतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे काही फॅक्ट्स आहेत ते लक्षात ठेवा. ध्वनीविषयी आपण व्यवस्थितपणे अभ्यासला आहे. यानंतर आपल्याला पुढचा महत्त्वाचा पाठ बघायचा आहे, तो म्हणजे प्रकाश आणि छाया निर्मिती. बघा, हे पाठ जे आहेत, अगेन मी तुम्हाला सांगते की आपण थोडं थोडं महत्त्वाचं जे आहे स्टेट बोर्डमधलं ते बघतोय. याच्याविषयी आणखी डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासायचं असेल तर आपल्या बॅचमध्ये ॲपवरती नक्कीच तुम्ही बघू शकता, तिथे खूप डिटेल आहे. आणि पुढचे जे स्टेट बोर्ड येतील त्यामध्ये जसं जसं असेल पुढे एक्स्ट्रा ते आपण पाहणार आहोत. प्रकाश आणि छाया निर्मिती, मग बघा, पहिली गोष्ट, दीप्तिहीन वस्तू किंवा दीप्तिहीन पदार्थ म्हणजे काय असतो, तर असा पदार्थ किंवा अशी वस्तू ज्यामधून प्रकाशाचा, ज्याला आपण स्त्रोत किंवा जे प्रकाशाचं उगमस्थान आहे, म्हणजेच काय, अशी वस्तू, सिंपल भाषेत अशी वस्तू की ज्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. दीप्तिहीन काय, दीप्तिमान वस्तू म्हणजे ज्यापासून प्रकाश मिळू शकतो, दीप्तिहीन म्हणजे ज्यापासून आपल्याला प्रकाश मिळू शकत नाही, म्हणजे ज्या वस्तू प्रकाशाचं स्त्रोत किंवा प्रकाशाचं उगमस्थान नाही आहेत, अशा वस्तू आपण दीप्तिहीन वस्तू, दीप्तिहीन पदार्थ म्हणून ओळखतो. पुढचा आहे प्रकाशाचे कृत्रिम स्त्रोत. बघा, हे काय असतात, तर ह्या अशा दीप्तिमान वस्तू असतात, असे प्रकाशाचे स्त्रोत किंवा उगमस्थान असतात जे मानवाने निर्माण केलेले असतात. जसं की आपली जी बॅटरी टॉर्च असते, मानवाने निर्माण केलेली आहे, त्यातून जरी प्रकाश पडतो पण ते मानवाने निर्माण केलेलं आहे, म्हणून ते प्रकाशाचं कृत्रिम स्त्रोत आहे. ठीक आहे, आता प्रकाशाचा मार्ग जर तुम्ही पाहिला तर तो नेहमी कसा असतो, सरळ असतो. आपल्या घरामध्ये जर तुम्ही पत्रांमधून वगैरे किंवा खिडकीतून जेव्हा प्रकाशाची तिरी मिळते ना, आपल्याला त्यामध्ये धुळीचे कण असे दिसतात, ते असे वा फिरताना जे धुळीचे कण आहेत ते फिरताना दिसतात, जो प्रकाशाचा झोत असतो. पण तो कसा असतो, तो जरी तिरका येत असला पण तो कसा असतो, एका सरळ रेषेमध्ये प्रकाश काय करत असतं, नेहमी संक्रमण करत असतं, आणि यालाच आपण प्रकाशाचं रेषीय संक्रमण असं सुद्धा म्हणतो. मग आता प्रकाशाचं रेषीय संक्रमण तर पाहिलं, आता प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, काय असतं प्रकाशाचं परावर्तन, तर एखादा प्रकाश स्त्रोत आहे, त्या प्रकाश स्त्रोतापासून जेव्हा प्रकाश येतो तेव्हा, सपोज ही वस्तू आहे, या वस्तूवर तो प्रकाश पडणार, बरोबर, इथे येऊन तो प्रकाश थेट पडणार, आणि मग हे जे प्रकाश किरणे इथे पडलेली आहेत, ही प्रकाश किरणे वस्तूचा हा जो पृष्ठभाग आहे, या बोर्डचा हा जो पृष्ठभाग आहे, यापासून रिफ्लेक्ट होऊन पुन्हा मागे जाणार. काय होणार, इकडे प्रकाश आला पडला आणि पुन्हा ते काय होणार, मागे प्रकाश जाणार. यालाच आपण काय म्हणतो, ते परत जाणं, परत फिरणं प्रकाशाचं, यालाच आपण म्हणतो प्रकाशाचं परावर्तन, प्रकाशाचं रिफ्लेक्शन. ठीक आहे, मग आता आपण प्रकाशाचं परावर्तन पाहिलं, आता आपण चंद्राचा प्रकाश आपल्याला कसा कळतो, चंद्रप्रकाश म्हणजे काय याविषयी बघूया. बघा, सूर्य जो असतो, त्या सूर्याचा जो प्रकाश असतो ना, सूर्याचा प्रकाश चंद्राचा जो पृष्ठभाग आहे, त्या चंद्राच्या पृष्ठभागावरती जातो, आणि मग चंद्राच्या पृष्ठभागावरती सूर्यप्रकाश पडल्यामुळे तो सूर्यप्रकाश काय होतो, तिथून रिफ्लेक्ट होतो, परावर्तित होतो, आणि पुन्हा मागे येतो, आणि त्यामुळेच आपल्याला तो आपल्यापर्यंत परावर्तित होऊन तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो, आणि त्यामुळेच आपल्याला चंद्र दिसतो. ठीक आहे, कशामुळे चंद्र दिसतो आता कळालं असेल, नाहीतर याआधी खूप दंतकथा वगैरे ऐकल्या असतील चंद्राच्या लाईट विषयी. तर असं काही नाही, चंद्र का दिसतो, तर सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडून तो प्रकाश परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो, म्हणून आपल्याला चंद्र दिसतो. आणि मग जेव्हा आपल्याला चंद्र दिसतो, तर यालाच आपण काय म्हणतो, चंद्रप्रकाश असं म्हणतो. ठीक आहे, तो ॲक्च्युली चंद्राचा नसून सूर्याचा प्रकाश असतो. ठीक आहे, मग प्रकाशाविषयी आणखी थोडं बघूया. जसं की सपाट आरसा जो आहे, ठीक आहे, सपाट आरसा जो असतो, आपल्या ज्या कपबोर्डला वगैरे आरसा असतो नॉर्मल, तर त्या आरशामधील ज्या प्रतिमा आहेत त्या आपल्याला कशा प्रकारे दिसतात हे आपण एकदा बघूया. जसं की आरशामधील प्रतिमेमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर आपण असं उभं राहिलेलं असं समोर मिरर असेल, तर समोरच्या मिररमध्ये तुम्हाला काय दिसेल,
पोजिशन बदललेली दिसते, म्हणजे काय दिसतं, उजवी आणि डावी बाजू फक्त बदललेली दिसते, बाकी सगळं ॲज इट इज असतं, फक्त उजवी आणि डावी बाजू बदललेली असते. माझ्या उजव्या हातात पेन आहे ते जर मी आरशात बघत राहिले तर माझ्या डाव्या हातात पेन दिसेल. सपाट आरशामधल्या प्रतिमा आपल्याला अशा प्रकारे दिसतात, म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूंची काय होते, फक्त आदला बदल झालेली असते. आणि जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या वस्तू या जितक्या अंतरावरती आरशासमोर असतात, वस्तू ज्या अंतरावरती आरशासमोर असतात, म्हणजे मी इथे आरसा आहे तर माझ्यामध्ये आणि आरशामध्ये सपोज एक फुटाचं अंतर आहे, तर आरशाच्या मागे जी माझी प्रतिमा तयार होणार आहे आणि आरशामध्ये आणि माझी जी मागे प्रतिमा तयार झालेली आहे त्यामधलं अंतरसुद्धा किती असेल, एक फुटच असेल. म्हणजे जे काही वस्तू जितक्या अंतरावरती आरशासमोर असते तितक्याच अंतरावरती तिची प्रतिमा आरशाच्या मागे तयार होत असते, ठीक आहे, किंवा तितक्याच मागे आरशाच्या आहे ती प्रतिमा असं आपल्याला दिसतं त्यामध्ये. आता वस्तूची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचा आकार जर तुम्ही पाहिला तर तो मूळ वस्तू एवढाच आकार असतो, ठीक आहे. मग या सपाट आरशामधील प्रतिमांविषयी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याला आणखी तीन गोष्टी बघायच्या आहेत. पारदर्शक पदार्थ, पारदर्शक नावावरूनच कळतं, ट्रान्सपरंट म्हणजेच काय, तर अशी गोष्ट, असा पदार्थ ज्यामधून प्रकाश आरपार जाऊ शकतो. पारदर्शक पदार्थ म्हणजे काय, असा पदार्थ ज्यामधून प्रकाश आरपार जाऊ शकतो. अपारदर्शक पदार्थ म्हणजे काय, तर असा पदार्थ ज्यामधून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही, असा पदार्थ म्हणजे अपारदर्शक पदार्थ. पुढचं आहे अर्धपारदर्शक पदार्थ. काय आहे, अर्धपारदर्शक पदार्थ. अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय, तर असा पदार्थ ज्यामधून प्रकाश काही प्रमाणामध्ये काय होतो, आरपार जातो, फक्त काही प्रमाणात तो आरपार जातो, पूर्ण आरपार नाही जात, म्हणजे सर्वच प्रकाश नाही जात पण थोड्याफार प्रमाणात जातो, तर ते कसं असतं, अर्धपारदर्शक असतं, ठीक आहे. मग आता आपल्याला ही जी छाया निर्मिती आहे त्याविषयी बघायचं आहे. तर बघा, अपारदर्शक पदार्थ जो असतो त्या अपारदर्शक पदार्थामुळे काय होत असतं, वस्तूची छाया पडत असते. तर छाया कशामुळे पडते, अपारदर्शक पदार्थामुळे पडते. आता वस्तूची जी छाया असतं ना, त्या छायेचं स्वरूप कशा प्रकारे असेल हे कशावर ठरतं, तर त्या प्रकाशाचा स्रोत कोणता आहे, म्हणजे कशामधून प्रकाश मिळतोय आणि वस्तू काय आहे, त्याचबरोबर पडदा कोणता आहे किंवा पडदा कसा आहे, यांच्या परस्परांमधलं जे अंतर आहे, ठीक आहे, म्हणजे प्रकाशाचं स्रोत कुठे आहे, वस्तू कुठे आहे आणि पडदा कुठे आहे, या तिघांमधलं जे अंतर असेल, या अंतरावरती आणि या तिघांची जी दिशा असेल, या दिशेवरती काय अवलंबून असतं, त्या छायेचं स्वरूप अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं, प्रकाशाचा स्रोत, वस्तू आणि पडदा यांच्या अंतर व दिशेवरती छाया अवलंबून असते किंवा छायेचं स्वरूप अवलंबून असतं. आता जी सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया असते ती जर तुम्ही पाहिली ना, तर ही छाया सकाळी आणि संध्याकाळी कशी पडते, सकाळी आणि संध्याकाळी लांब असते, कारण सूर्य लांब असतो, सकाळी आणि संध्याकाळी लांब असते. आणि दुपारी जर पाहिलं, सूर्य डोक्यावर असतो त्यामुळे दुपारी ही छाया कशी असते, छोटी असते, लहान असते, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर छायेमध्ये होणारा जो काही बदल असतो, हा जो बदल आहे ना, हा बदल का होतो, तर प्रकाशाचा स्रोत, ती वस्तू आणि छाया कशावर पडणार आहे यावरती हा होणारा बदल कसा असतो, डिपेंड असतो. स्वरूप आणि बदल यामध्ये फरक आहे. स्वरूप हे अंतर आणि दिशेवर अवलंबून असतं आणि छायेमध्ये होणारा बदल जो आहे तो त्या वस्तूवर, स्रोतावर आणि छाया कशावर पडणार आहे या गोष्टींवर अवलंबून असतो, ठीक आहे. मग हे लक्षात घ्या. तुम्ही जर पाहिलं, आपण जी एखादा आपल्याकडे प्रकाश आला आणि आपल्या मागे आपल्या कसं असतं, आपण अपारदर्शक असतो, त्यामुळे काय होतं, तो प्रकाश येतो आणि तो रिफ्लेक्ट होतो, त्यामुळे आपली जी छाया आहे ती मागच्या भिंतीवर किंवा मागं जर पडदा असेल तर त्या पडद्यावर पडते. मग आता आपण आणखी एक गोष्ट बघूया, सूर्य तबकडी. बघा, सूर्य तबकडी एक असं उपकरण आहे की एखादी वस्तू जर असेल तर त्या वस्तूचं सूर्यप्रकाशामधील जी छाया आहे ती छायेची मात्रा आणि त्या वस्तूची छायेची जी दिशा आहे यांच्या मदतीने आपण काय करू शकतो, किती वाजले आहेत, वेळ काय झाली आता, ते आपण दर्शवू शकतो. असं जे उपकरण आहे त्याला आपण सूर्य तबकडी असं म्हणतो. आणि मग सर्वात मोठी सूर्य तबकडी जर तुम्ही पाहिली तर ती जंतर मंतर तबकडी आहे. सूर्य तबकडी नवी दिल्लीमध्ये ठेवलेली आहे, ठीक आहे. मग आता आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे रामन इफेक्ट, रामन परिणाम. ऐकलं असेल खूप वेळा,
सर सी व्ही रामन हे जे शास्त्रज्ञ होते तर यांनी काय केलं होतं, यांनी एक प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचं एक मॉडेल सादर केलं होतं आणि संशोधन केलं होतं, प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचं संशोधन त्यांनी केलं होतं आणि हे संशोधन त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 केलं होतं. यांना त्यांच्या नावावरून रामन इफेक्ट, रामन परिणाम हे नाव देण्यात आलं त्यांनी शोध लावल्याबद्दल. आणि त्यांनी हा शोध लावला होता त्यामुळे 1987 पासून, बघा त्यांनी शोध 1928 लावला होता, काही वर्षानंतर 1987 पासून हा दिवस 28 फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ आपण काय करतो तर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. काय करतो? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. मग लक्षात ठेवा, राष्ट्रीय विज्ञान दिन आहे 28 फेब्रुवारी. ठीक आहे, मग जशी सूर्य तबकडी आहे तसं न्यूटन तबकडी सुद्धा आपल्याला बघायची आहे. सर आयझॅक न्यूटन जे होते ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता अर्थातच, तर यांनी काय केलं होतं, यांनी ही न्यूटन तबकडी बनवली होती. त्यांनी काय केलं, एक तबकडी घेतली आणि तिच्या एका बाजूवरती काय केलं, जे रंग आहेत आपले सप्तरंग, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा, ता ना पी ही निपाचा, हे सिक्वेन्समध्येच लक्षात ठेवा सप्तरंग. जे जातानाही पाणी पी म्हणतो ते फक्त आपण सर्व रंग लक्षात ठेवू शकतो, पण हा मेन सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्समध्ये आपल्याला रंग दिसतात, ताना पी ही नी पा जा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. तर हे जे सप्तरंग आहेत ते त्यांनी एका समोर म्हणजे असे लाईनशीर मांडले, त्या तपकडीवर गोल मांडले, चिपकवले ते रंगाचे हे, आणि काय केलं त्यांनी ती तपकडी फिरवली. जेव्हा त्यांनी ती तपकडी फिरवली तेव्हा त्यांना असं जाणवलं की त्यामधून त्यांना फक्त एकच रंग दिसला, या सात रंगांचा मिळून फक्त एकच रंग दिसला, तो रंग होता पांढरा रंग. आणि ही जी तपकडी होती न्यूटन तपकडी, मग यातून कळालं की सूर्याचा जो प्रकाश पडतो तर सूर्यप्रकाश हा पांढरा दिसतो आपल्याला, पण ॲक्च्युली त्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, सात रंग असतात. म्हणजे सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात सुद्धा सप्तरंग असतात, हे सात रंग असतात आणि त्या सर्वांचं मिळून आपल्याला फक्त पांढरा रंग दिसतो. ठीक आहे, मग हे इथे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण प्रकाश आणि छाया निर्मिती हा पाठ सुद्धा पाहिलेला आहे. बघा, एक 12वा पाठ मी मध्ये स्किप केला होता, साधी यंत्रे नावाचा तो पाठ होता, आपल्यासाठी तो काही महत्वाचा नाही इतका, त्यामुळे. आणि एक शेवटचा 16वा पाठ सुद्धा आहे विश्वाचे अंतरंग, सो त्यासाठी ते सुद्धा आपल्याला इथे महत्वाचा नाही आहे, त्यामुळे मी ते घेणार नाही आहे. 15वा पाठ जो आहे चुंबकाची गंमत, त्यातल्या काही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या आपण बघूया. जसं की चुंबक, चुंबक मॅग्नेट आपण म्हणतो. आता हे जे चुंबक आहे तर याचा शोध पहिली गोष्ट कसा लागला होता, तर एक मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता, तर तो जेव्हा मेंढपाळ मेंढ्या घेऊन गेला होता चरायला, तेव्हा तो गेल्यानंतर एका खडकावर बसला आणि खडकावर बसला काही वेळासाठी. जेव्हा तो खडकावरून उठला त्यानंतर त्याला असं जाणवलं की म्हणजे त्याला कळालं की आपली काठी आणि आपलं जे शूज आहेत, बुटं आहेत, ते त्या खडकाला चिटकले होते. आणि मग त्याला असं जाणवलं की फक्त त्याच खडकाला चिटकले, बाकीचे जे खडकं होते ते येऊन काही त्याच्या ह्याला, बुटाला किंवा काठीला चिटकले नव्हते. मग कसं का चिटकले होते, तर त्याच्या बुटामध्ये जे लोखंडी खिळे होते आणि जी काठी होती त्या काठीला पण सुद्धा तिथे काय होतं, थोडं लोखंडी भाग होतं, त्यामुळे त्याला येऊन तो खडक चिटकला होता. पण मग त्याला हे आश्चर्य वाटलं, त्यांनी तो खडक जो आहे तो पुढे दाखवला काही लोकांना, शास्त्रज्ञ ऑब्व्हियसली, तर त्यांना दाखवला आणि त्यानंतर मग त्यांना कळालं की हा जो खडक आहे यामध्ये एक चुंबकाचं गुणधर्म आहे, ते अट्रॅक्ट करते. मग म्हणजे चुंबकाचं गुणधर्म पण हे पण मग त्यांनी नंतर नाव दिलं, जसं की हे मॅग्नेशिया या ठिकाणी हा शोध लागला होता आणि त्यामुळे मग मॅग्नेस या मेंढपाळाच्या नावावरून त्या दगडाला मॅग्नेटाईट हा नाव देण्यात आलं. आणि मॅग्नेटाईट हे काय आहे, तर नैसर्गिक चुंबक आहे, त्याला आपण लोडस्टोन असं सुद्धा म्हणतो. तर मॅग्नेशिया या ठिकाणी आणि ऑब्व्हियसली मॅग्नेसच्या नावावरून मॅग्नेटाईट हे नाव त्याला पडलेलं आहे. मग आता ह्यातून मग कळालं की चुंबकाचं गुणधर्म किंवा चुंबक म्हणजे काय, ते इथं कळालेलं होतं. आता चुंबक जो असतो हा चुंबक नेहमी उत्तर दक्षिण स्थिर राहतो. का उत्तर दक्षिण स्थिर राहतो, कारण आपले जी पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीवरती सुद्धा चुंबकीय ध्रुव आहेत आणि ते सुद्धा तशा प्रकारे आहेत, म्हणून नेहमी उत्तर आणि दक्षिणेला, म्हणून नेहमी चुंबक काय होतो, उत्तर दक्षिण स्थिर राहतो. ऑब्व्हियसली म्हणजे पृथ्वी जी अशी आहे, इथं तुम्ही जर पाहिलं तर नॉर्थ, इथे साऊथ आहे, हे आपला पृथ्वीचा मेन ॲक्सिस आहे, पण जे चुंबकीय अक्ष आहे तो थोडासा असा क्रॉस आहे, पण तरी उत्तर दक्षिणच असल्यामुळे मग ते चुंबकसुद्धा उत्तर दक्षिण नेहमी काय होतो, स्थिर राहतो. आणि चुंबकाचे जे दोन हे असतात, पोल असतात, ध्रुव जे असतात, ठीक आहे, नॉर्थ आणि साऊथ, हे नेहमी कसे असतात, तर हे नेहमी एकमेकांना, म्हणजे ज्यावेळी आपण चुंबकाचा विचार करतो तेव्हा नॉर्थ आणि साऊथ हे पोलच अट्रॅक्ट होतात. म्हणजे जर तुम्ही इकडे आणखी एक चुंबक ठेवला
आणि या चुंबकाचं नॉर्थ पोल इथे जर असलं, दक्षिण ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जर जोडण्याचा प्रयत्न केला, ते एकमेकांना जोडणार नाही, येऊन चिपकणार नाही, लांब होतील एकमेकांपासून, म्हणजे चुंबकाचे सजातीय ध्रुव जे असतात त्यांमध्ये प्रतिकर्षण असतं, ते एकमेकांना चिटकत नाहीत. पण जर तुम्ही या नॉर्थच्या ऐवजी इथे साऊथ पोल ठेवला आणि इथे एक नॉर्थ पोल असेल, म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे वेगवेगळे ध्रुव आहेत, चुंबकाचे जे विजातीय ध्रुव आहेत ते एकमेकांना काय करतात, आकर्षित करतात, अट्रॅक्ट करतात. आपण म्हणतो ना ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर, तसं आहे ते. सो काय करतात, चुंबकाचे नेहमी वेगवेगळे ध्रुव एकमेकांना अट्रॅक्ट करतात, सारखे ध्रुव काय करतात, एकमेकांना वेगळं करतात. आणि चुंबकाचे हे जे दोन ध्रुव आहेत ते तुम्ही कधीही वेगळे करू शकत नाही. का नाही वेगळे करू शकत, जर तुम्ही याला इथून तोडलं ना तर काय होईल, ह्याचे दोन तुकडे होतील, आणि हे जे दोन तुकडे झालेले असतील मग यामध्ये पुन्हा इथे साऊथ आणि इथे नॉर्थ, इथे साऊथ आणि इथे नॉर्थ असे होतात. पुन्हा याला तोडलं आणखी याचे दोन तुकडे होणार, पुन्हा नॉर्थ साऊथ नॉर्थ साऊथ होईल. म्हणजे तुम्ही चुंबकाचे दोन ध्रुव कधीही वेगळे करू शकत नाही, हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मायकेल फॅरेडे हे जे शास्त्रज्ञ होते यांनी काय केलं होतं, यांनी चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचं तंत्र उभं केलं होतं. तसंच मॅग्लेव ट्रेन जी आहे, या ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचं जे प्रतिकर्षण आहे, म्हणजे जे सजातीय ध्रुवांचं एकमेकांना लांब करतात, तर या दोन गोष्टींचा, या दोन गुणधर्मांचा त्यांनी वापर केला होता. त्याचबरोबर तुम्ही जे ATM वापरता, क्रेडिट कार्ड, तसंच हार्ड डिस्क, CD, ऑडिओ व्हिडिओ, यामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं ना तर चुंबकीय पदार्थांचा वापर केलेला असतो, आणि त्या चुंबकीय पदार्थाच्या सहाय्याने काय केली जाते, माहिती तिथे साठवून ठेवली जाते, म्हणजे माहिती साठवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर आपण चुंबकाविषयी काही बेसिक गोष्टी पाहिल्या, आता काही गोष्टी आहेत, आणखी काही फॅक्ट्स आहेत, ते एकदा व्यवस्थितपणे बघा. जसं की चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ, निश्चितच चुंबकीय पदार्थ म्हणजे काय असेल, तर असे पदार्थ जे येऊन चुंबकाला चिकटतात, जे चुंबकाकडे आकर्षित होतात. आणि अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय, असे पदार्थ जे चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. मग आता चुंबकत्व म्हणजे काय, तर ज्या गोष्टीला लोखंड, म्हणजे लोह, निकेल, फेरस यांसारख्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या येऊन ज्यावेळी अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात ज्या पदार्थाकडे, तर त्या पदार्थाकडे त्या का आकर्षित होतात, कारण त्यामध्ये काहीतरी गुणधर्म असतो, आणि तो गुणधर्म असतो चुंबकत्व, म्हणून ते त्याकडे अट्रॅक्ट होतं. त्याचबरोबर चुंबकीय बल, मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं, चुंबकांमध्ये बल असतं, चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांमध्ये काय असतं, साऊथ उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये बल असतं, चुंबकीय बल असतं, एकमेकांना अट्रॅक्ट करून घ्यायचं बल असतं. प्रवर्तित चुंबकत्व आणि तात्पुरतं चुंबकत्व, दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. प्रवर्तित चुंबकत्व म्हणजे काय असतं, सपोज एक तुम्ही अशी फळी, एक दांडी घेतली आहे सपोज, आणि त्या दांडीला तुम्ही इकडे काय अडकवले, चुंबकाची पट्टी अडकवले, चुंबकाच्या पट्टीच्या खाली तुम्ही एक नॉर्मल पट्टी अडकवलेली आहे, सपोज प्लास्टिक आहे किंवा दुसरी कोणती पट्टी तुम्ही अडकवली आहे, आणि त्याच्या खाली तुम्ही काहीतरी लोखंडाच्या खिळ्यांचा असा किस ठेवलेला आहे, लोहाचा किस ठेवला आहे. आता काय होतं, हा जो लोहाचा किस आहे तो त्या प्लास्टिकच्या पट्टीला चिपकायला लागतो. का चिपकतो, कारण त्याच्या वर जे चुंबक आहे ना ते त्याला एक पावर देतं, म्हणजे त्या चुंबकाच्या सान्निध्यात आल्यामुळे या प्लास्टिकच्या पट्टीवरती पण चुंबकत्व निर्माण होतं, आणि मग ते त्याला चिपकायला लागतं. तर हे का होतं, तर त्या वरच्या चुंबकामुळे होतं, आणि यालाच आपण म्हणतो काही प्रवर्तित चुंबकत्व. तात्पुरतं चुंबकत्व काय असतं, जेव्हा चुंबक एखादा तुम्ही लोखंडी वस्तूकडे किंवा ज्यामध्ये चुंबकत्वीय गुणधर्म आहेत अशा पदार्थाकडे जेव्हा नेता, तेव्हा त्याच्यातलं जे काही ते पदार्थ आहे, जे लोखंडी आहे किंवा चुंबकीय गुणधर्म असणारे जे पदार्थ आहेत, ते काय करतात, एकमेकांना किंवा चुंबकाला येऊन चिपकतात. ते का चिपकले, कारण तिथे चुंबक आपण नेलं आहे सोबत किंवा जवळ नेलं आहे त्या पदार्थाच्या, म्हणून ते चिपकले. म्हणजे तात्पुरत्या जोपर्यंत चुंबक आहे तोपर्यंतच त्यावरती ते चुंबकत्व निर्माण होतं आणि ते चिपकतं, म्हणून त्याला तात्पुरतं चुंबकत्व म्हटलं जातं. त्यानंतर विद्युत चुंबक काय आहे, तर काही वेळेस काही जर तुम्ही पाहिलं तर काही मशीन्समध्ये किंवा काही यंत्रामध्ये असे खिळे वगैरे जर असतील ना, तर जेव्हा विद्युत पुरवठा त्याला दिला जातो, विजेचा जेव्हा पुरवठा केला जातो, तेव्हा त्यांना चुंबकत्व किंवा चुंबकीय गुणधर्म जे आहेत ते प्राप्त होतं. म्हणजे काय होतं, तर त्या खिळ्यांना, लोखंडी खिळ्यांना सुद्धा येऊन दुसरे खिळे चिपकू शकतात जेव्हा विजेचा पुरवठा असतो तेव्हा. विजेचा पुरवठा जर बंद केला तर मग ते जे चिपकलेले खिळे आहेत ते खाली पडून जातात, पण पुरवठा चालू केला विजेचा की पुन्हा ते येऊन चिपकतं. म्हणजे चुंबकीय गुणधर्म जे आहे ते विजेमुळे सुद्धा प्राप्त होऊ शकतं, ज्याला आपण विद्युत चुंबक म्हणतो.
त्यानंतर आहे चुंबक रक्षक. तर जे चुंबक आहे त्या चुंबकाच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी एक जे शुद्ध लोह असतं त्याची मृदू लोखंड जे असतं त्याची पट्टी ठेवली जाते आणि चुंबकाचं रक्षण केलं जातं, त्याला आपण चुंबक रक्षक असं म्हणतो. तर आपण चुंबकाची गंमत हा पाठ सुद्धा पाहिलेला आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण 6वीचं जे स्टेट बोर्ड आहे विज्ञानाचं ते व्यवस्थितपणे अभ्यासलं आहे. तुम्हाला काहीही याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता चॅटबॉक्स कमेंट बॉक्समध्ये, आणि काही डाऊट असेल तर ते नक्कीच सॉल्व होतील. आणि याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर नक्कीच आपल्या बॅचेस जॉईन करा, आपला ॲप डाउनलोड करा. तुम्हाला तिथे सर्व विषयाच्या नोट्स, सर्व टॉपिकच्या नोट्ससुद्धा आपल्या बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं व्हिडिओ ज्या येतील या चॅनलवरती त्या बघत राहा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.